भाई जो कौन मी सर अर्जुन सर बाबू रोजे बड़ा पंचा बाबू सर दे बाबू सुधा का चंद्रकांत कदम पद्मकर पंचा शिवाजी सुतार ये कौन गवान कर विजय कैट तातेरो हरिदास सिंह को भागीरथ सूर्यवंशी इंजीनियर कौन दीपक आयरी धुड़े हनुमंत पंचा कैलाश क्षीर सागर कुंडली नहीं, ये तथ्य आप लोग कौन कौन हाजिर मेरा नाम एक नहीं नहीं है कि तुम तो तुम अभी सलमान से वाला है ना तो उत्कर्ष तुम तो ना मैंने अभी कपड़े और शर्ट भेजे डगा सर नहीं ये कारण तुम मुझे वीडियो नहीं नहीं सर्वांना विनंती जय विश्वकर्मा हे जय फेसबुक लाइव लाइव होतंय तेव्हा आपण आपले माईक अन म्यूट करून कुणाशी बोलायचं असेल तर बोला, कारण फेसबुकवर गेल्यामुळे हे सर्वांना दिसणार आहे, त्याच्यामुळे आपण बोलताना व्यक्त होताना आपण सर्वजण काळजी घेऊ. इंगोलकर साहेब हाँ सर तुमपर्यंत बोला तुम्ही आपला मेळावा कधी झाला कसा झाला काय झाला सर्व बोला तोपर्यंत मी जॉईन करतोय सगळ्यांना ठीक जॉईन ठीक केले ठीक की आपण सुरू करू ठीक आहे सर. 1 मिनिट वाट पाहू कोण कोण अजून उपस्थित होतात ते. ठीक हो चालेल हे फेसबुक लाईव्ह आहे हे पण सांगा सगळ्यांना ठीक ठीक समन्वय समितीच्या फेसबुकच्या ग्रुपवर हे सगळं चालू आहे ठीक ठीक ओके. पीजी भाऊ पण आलेले आहेत आता अकोटकर साहेब वगैरे येतील
प्रत्येकाला विनंती की आपण जर कॅमेरा समोर नसाल आणि आपल्या घरामधील किंवा तुम्ही जिथे आहात तिथला काही भाग त्या ह्याच्यात दिसत असेल तर एक तर आपल्या चेहऱ्यासमोर कॅमेरा ठेवा किंवा आपला कॅमेरा बंद करून ठेवा, म्हणजे जेणेकरून उदाहरणार्थ संजय भालेराव म्हणून आहेत त्यांच्या घरात काहीतरी वेगळं हे दिसतंय, एकतर कॅमेऱ्याच्या समोर या किंवा कॅमेरा बंद करून ठेवा, कृपया नम्र विनंती. जय विश्वकर्मा मानका सर। हाँ, दादा हे फेसबुक लाईव्ह आहे. बर बर हाँ, तर मग बोलायच्या वेळेस आपण बोलूयात, ठीक है ठीक है इतर काही गप्पा असतील ते आपण नंतर मारूयात. ठीक है ठीक ठीक है। संजय भालेराव, मला माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? संजय भालेराव, कृपया तुमचा व्हिडिओ जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल. राजेंद्र आहिरे साहेब, हा, ठीक आहे, म्हणजे कृपया आपण फेसबुक लाईव्ह असल्यामुळे आपण ही काळजी घेतोय की जेणेकरून काही वेगळं चित्र सोशल मीडियावर जायला नको, म्हणून आपण सगळेजण ही काळजी घेऊ. संजय भालेराव, मी स्वतःहून त्यांचा व्हिडिओ स्टॉप करतो, बहुतेक त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात नसेल. काय सर्व उपस्थित समाज बांधवांना जय विश्वकर्मा। माझं नाव हरिदास विश्वनाथ इंगोलकर, मी उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून आपणासमोर बोलत आहे। आज इथे उपस्थित सर्व महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती व सर्व संलग्न संस्थांचे पदाधिकारी तसेच सकल सुतार समाजाचे समाज बांधव सर्वांना पुनश्च एकदा जय विश्वकर्मा। सर्व समाज बांधवांना ज्ञात आहेच की गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये 24 डिसेंबरला आपण आळंदी येथे विश्वकर्मीय महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या वर्धापन दिनानिमित्त सुतार समाजाचा भव्य राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्याच्या व्यासपीठावरून आपण समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण शासन दरबारी मांडल्या होत्या। आणि आपणा सर्वांना ज्ञात आहे की या राज्यस्तरीय समाज मेळाव्यामध्ये आपण शासनाचे सन्माननीय सध्या सत्तेमध्ये असलेले मंत्री महोदय यांना निमंत्रित केलं होतं, त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे सीएम श्री एकनाथजी शिंदे यांना आपण निमंत्रित केलं होतं। हाँ आणि यामध्ये काही कारणास्तव आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते, परंतु
सर्व समाज बांधवांच्या विनंतीनुसार आणि आयोजकांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपणासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना प्रबोधन केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं. आणि त्यामध्ये आपल्या सुतार समाजाची जे प्रामुख्याने मागणी होती महामंडळाच्या बाबतची, त्या मागणीस त्यांनी प्रतिसाद देऊन त्याची घोषणा त्या वेळेस केली होती. त्यानंतर 24 डिसेंबर नंतर आज जवळपास 1 महिना पूर्ण उलटलेला आहे आणि या 1 महिन्यामध्ये मेळाव्यानंतर काय काय घडामोडी घडल्या त्या समाज माध्यमा समाजासमोर मांडण्यासाठीच आजची आज आपण प्रामुख्याने मीटिंग आयोजित केलेली आहे. कारण कार्यक्रम झाल्यानंतर, मेळावा झाल्यानंतर समाज माध्यमावर बऱ्याच प्रतिक्रिया येत होत्या. काही समाज बांधव वारंवार महामंडळाचं पुढे काय झालं, आपल्या मागण्यांचं पुढे काय झालं याबद्दल विचारणा करत होते. परंतु आपण सर्व सुज्ञ आहात आणि आपणा सर्वांना माहीत आहे की एवढी मोठी कुठली एखादी गोष्ट घडत असताना त्यांना काही संवैधानिक प्रक्रियेतून पुढे जावे लागते. त्यासाठी काही प्रक्रिया असतात. त्या प्रक्रिया करत असताना किंवा इतर ज्या काही आपल्या 12 मागण्या होत्या त्या मागण्यावर काम करत असताना जो वेळ लागणार आहे किंवा ज्या गोष्टी घडत आहेत त्याच आजपर्यंत त्याच्यावर काय काय कार्य झालं, कशा पद्धतीने आपल्या ज्या मागण्या होत्या किंवा महामंडळाबाबत जे काही शिंदे साहेबांनी आपल्याला आदरणीय रायमुलकर सरांच्या माध्यमातून ज्या काही आपल्या मागण्या पूर्ण होणार होत्या त्या संदर्भात आदरणीय रायमुलकर सर आणि आपले सर्व समन्वय समितीचे राज्य समन्वयक पडद्यामागे काय काय भूमिका निभावत आहेत ह्या सर्व समाजासमोर येण्यासाठीच आजचं हे झूम मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे या आजच्या झूम वेबिनारमध्ये स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालन आदरणीय मानकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. तुम्ही अगदी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल प्रथम तुमचं आभार. मला वाटतंय मी काही बोलण्याऐवजी सर्वांना अगोदर आज आपण बोलू देऊयात, त्यांना ज्या ज्या गोष्टी विचारायच्यात आपल्याला त्या विचारून मग आपण पुढील कार्यवाही सुरू करू. तोपर्यंत अजूनही थोडस नेटवर्क स्पीड कमी असल्यामुळं भरपूर जण वेटिंग बॉक्स मध्ये आहेत, म्हणूनच थोडस काही जणांनी आधी जॉईन केलं असतं तर पटापट आपल्याला सगळ्यांना याच्यात सामावून घेता आलं असतं. तरी काही हरकत नाही, जसं जसं बोलता बोलता मी हे दुसरं जे काम आहे ते सुद्धा करायच्या प्रयत्नात आहे. बरेच जण जॉईन होत आहेत, काही मागे पुढे होत आहेत. जसं सरांनी सांगितलं की दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्र राज्य विश्वकर्मे सुतार समाज समन्वय समिती सकल सुतार समाज बांधव तसेच संलग्न संस्था त्यांचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने, पूर्ण समाजाच्या सहकार्याने, समाज बांधव माता भगिनी यांच्या सहकार्याने हा महामेळावा आपण संपन्न करून दाखवला. ह्या महामेळाव्यामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी महामेळाव्यामध्ये येण्याचं मान्य केलेलं होतं त्यांना काही कारणास्तव आपल्या ह्या महामेळाव्यामध्ये त्यांना उपस्थित राहता आलं नाही. जी काही राजकीय अथवा सामाजिक परिस्थिती त्यावेळेस जी निर्माण झालेली होती त्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही जणांना येता आलं नाही. तरी सुद्धा समाज मनाचा आदर ठेवून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या महामेळाव्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने येऊन जे काही आपल्याला प्रबोधन केले, मार्गदर्शन केले आणि ज्याप्रमाणे त्यांनी आपल्याला शब्द दिले की सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करून 50 कोटी निधींची तरतूद
आदरणीय समाज नेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या पुढाकाराने, यांच्या सहकार्याने आणि त्यांनी दिलेल्या निश्चित अशा साथीने तो शब्द मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सर्वांना दिला. मला इथं हेच म्हणायचं आहे की कोणती प्रशासकीय पद्धत आणि प्रशासकीय पद्धतीने आपण एखादी मागणी समाजासाठी शासनाकडे करत असतो त्याला काही प्रोटोकॉल म्हणजे त्याला काही एक पद्धत असते. त्या पद्धतीनुसार आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर आमदार साहेब यांनी आपल्याला ज्या प्रमाणे आर्थिक विकास महामंडळ आपल्याला सर्वांना समाजासाठी मिळणं गरजेचं आहे त्यासाठी गेले सतत एक महिनाभर पूर्ण प्रयत्न त्यांचे चालू आहेत. ते सतत माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या बरोबर बोलत आहेत. निश्चितच मुख्यमंत्री साहेब येत्या काही दिवसातच आपल्याला त्याबाबत चांगली बातमी देतील ही अपेक्षा आपण बाळगून आहोत. त्याबाबत सविस्तरपणे आपले राज्य समन्वयक आदरणीय प्राध्यापक विजय रायमल सर हे सुद्धा आपल्याला संपूर्ण काही सांगणार आहेत. त्याचप्रमाणे इतर ज्या काही आपल्या उर्वरित 12 मागण्या आहेत त्या 12 मागण्यांसाठी सुद्धा आपलं शिष्टमंडळाला ते वेळ देणार आहेत. निश्चितच सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, विशेष अधिवेशनाची तारीख जवळ येत चाललेली आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती आरक्षणाबाबत असेल किंवा आणखी काही इतर घडामोडी राज्यामध्ये घडत असतील या सर्वांच्या अनुषंगाने आपल्याला नेमका ह्या 2-4 दिवसामध्ये कधी वेळ मिळेल हे आपले समाज नेते आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेब आपल्याला निश्चित सांगणारच आहेत. त्याप्रमाणे आपण पुढची पावलं टाकणार आहोत. 12 उर्वरित ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबाबत आपण आपली पूर्ण तयारी केलेली आहे. अजून काही वेळानंतर आपण जो काही मसुदा बनवलेला आहे आर्थिक विकास महामंडळाचा, तो आर्थिक विकास महामंडळाचा मसुदा सुद्धा आपण त्या स्क्रीनवर शेअर करणार आहोत आणि त्यामध्ये काही सुधारणा असतील तर त्या सुधारणाही तुम्हा सर्वांना निश्चितच सांगायच्यात. सध्या जी परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती, मग आपल्या सुतार समाजाची असू देत किंवा इतर परिस्थिती चालू असेल, नकारात्मक आणि चुकीच्या गोष्टींना प्रत्युत्तर देऊ नये असं माझं वारंवार म्हणणं आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्याला ज्या मागण्या आपले जे हक्क आहेत ते आपल्या पदरामध्ये पडत नाहीत तोपर्यंत आपण कोणत्याही कॉन्फरन्समध्ये आपण अडकलं नाही पाहिजे किंवा आपण त्याबाबत काही प्रतिक्रिया दिली नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. जे काही आपल्याला मिळणार आहे ते निश्चितच मिळणार आहे अशी खात्री आपल्याला आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांनी दिलेली आहे आणि आपण विश्वास हा ठेवला पाहिजे. विश्वास ठेवून बऱ्याच गोष्टी आपल्याला साधता येणार आहेत आणि जर आपल्याला काही वेळ लागत असेल तर पुढचा निर्णय समन्वय समिती कोणत्या पद्धतीने घेणार, कसा घेणार याबाबतही निश्चितच आपण रूपरेषा ठरवणार आहोत. मला वाटतं आदरणीय प्राध्यापक विजय रायमल सर आलेला आहात का तुम्ही? विजय रायमल सर? हो सर, हो हो सर. तर विजय रायमल सर थोड्या आणि याबाबत सविस्तर भूमिका त्यांची मांडतीलच. याच्यामध्ये ह्या पाठपुरावा करण्यामध्ये राज्य समन्वयक आदरणीय पीजी भाऊ सुतार असतील, आदरणीय अकोटकर साहेब असतील, आदरणीय भगवानजी राऊत असतील, त्याचप्रमाणे विजय रायमल सर तर सतत बोलता येतच, भगवानजी राऊत साहेब आपले छत्रपती संभाजीनगरचे राज्य समन्वयक आहेत. हे तर खास आपल्या ह्या जी काही मागणी होती ह्या मागणीसाठी जे काही मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिले होते ते शब्दांसाठी ते स्वतः औरंगाबादवरनं मेहकरला 2 वेळा गेलेले आहेत आणि आमदार साहेबांबरोबर आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांबरोबर ते बोललेले आहेत. सर्व काही सकारात्मक होत आहेत. जे काही व्हॉट्सअपवर किंवा इतर काही सोशल मीडियावर जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे माझी विनंती की आपण दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. ज्यांना आत्मीयता तळमळ समाजाप्रती आहे ते निश्चितच एक सकारात्मक भाव ठेवून या सर्व प्रक्रियेला निश्चित साथ देतील असं मला वाटतं.
तर मी हा सर्व काही आता विषय पुढे न्यायच्या अगोदर मला आता सहज दिसले, रमाकांत दादा सुद्धा आपले आहेत, की रमाकांत दादा आम्ही सगळे येतोच भेटायला लवकर. रमाकांत दादा वर्षा निवासस्थानावर, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या वर्षा निवासस्थानावर त्यांची ड्युटी असते. रमाकांत दादा सर्वांना परिचित असतीलच, त्यांनाही आपली आपल्या सर्वांची तिथं भेट होणार आहे. ते स्वतः PI आहेत, मला त्यांची रँक मला सांगता येणार नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे ते म्यूट आहात. रमाकांत दादा तुम्ही अनम्यूट करा. नमस्कार. नमस्ते, PI आहात असं मला माहित आहे. हो बरोबर 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 आहे ना? PI आहे. बर अगोदर बर वर्षा बंगल्यावर होतो मी अगोदर, आता मी ETS काळा चौकीला आहे, काळा चौकी पोलीस स्टेशन बर ETS बर 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 काही हरकत नाही. मुंबईलाच आहे, मुंबईलाच आहे. मुंबईलाच आहे निश्चित. तुम्हालाही हो तुमची आठवण काढू त्या दिवशी, तुम्ही त्या दिवशी शिष्टमंडळ जे काही आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे न्यायचे त्यावेळेस निश्चित तुम्ही बर सहभागी व्हा. काय काय हरकत. तर मला वाटतं की ह्या संदर्भात कुणाला काही जर विचारायचं असेल तर निश्चित विचारा, काही मनातले प्रश्न असतील ते प्रश्न विचारा, की जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नांमध्ये तुमचं समाधानकारक तुम्हाला उत्तर कसं देता येईल याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. की जो काही फॉलोअप केलेला आहे तो निश्चितच 10-12 जण कंटिन्युअस, एक महिनाभर आम्ही सोशल मीडियावर काही व्यक्त होत नव्हतो, परंतु जसं इंगोलकर सर म्हटले की पडद्यामागून बरेच काही सूत्र हलवण्याचं काम चालू होतं, माझा तेवढा कमी सहभाग होता, परंतु सगळ्यात जास्त सहभाग आदरणीय विजय रायमल सर, आदरणीय भगवानजी राऊत साहेब, आमचे PG भाऊ, या सर्वांचा सहभाग अगदी हिरिरीने होता, की कंटिन्युअस फॉलोअप घेणं चालू होतं आणि येत्या काही दिवसातच आपल्याला निश्चितच अगदी गोड बातमी कळणार आहे आणि मोठ्या धूमधडाक्यात आपण येणारी 22 तारखेची विश्वकर्माची जयंती निश्चित आपण साजरी करणार आहोत. त्यामुळं काही दिवस आपल्याला संयम बाळगणं गरजेचं आहे. संयम बाळगत असताना कितीही जरी आपल्या मनाविरुद्ध काही प्रश्न आले, काही टिप्पणी आली, काही अगदी मी तर म्हणतो टोमणे आले, तरी त्याला आपल्याच बांधवाने, छोट्या किंवा मोठ्या बांधवाने आपल्याला काहीतरी बोलतोय असं समजून थोडस दुर्लक्ष करायला शिका. याच्यातच समाजकार्य आहे, एकमेकांमध्ये वाद घालून एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करून कोणती गोष्ट आपल्याला साध्य होणार नाहीये. तर त्याप्रमाणे आपण सर्वजण कार्यरत राहू आणि आपण सर्वजण कार्यरत निश्चित राहणार यात कोणतीही शंका नाहीये. महामेळाव्याला साधारण 6703 जणांनी रजिस्टर मध्ये नोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जेवणासाठी 10,000 ज्या काही प्लेट्स आणलेल्या होत्या त्याच्यावरून आपण एक अनुमान लावलेलं आहे की ह्या पूर्ण मेळाव्यासाठी 9,500 जण आपल्या ह्या महामेळाव्याला उपस्थित होते, म्हणजे निश्चितच एक चांगला प्रतिसाद आपल्याला सर्व समाज बांधवांनी दिलेला आहे. प्रतिसाद म्हणण्यापेक्षा त्या समाज बांधवांनी आपल्या समन्वय समितीवर एक गाढा विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासाला साजेसं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि ते आपण करत आहोत निश्चित. निश्चितच काही चुका झाल्या तरी हे आपले समाज बांधव आहेत, ते आपल्या पदरात घेतीलच, परंतु जे काही मुद्दे असतील, एक नवीन नवीन मुद्दे की ज्या पद्धतीने आपण जायला पाहिजे, ज्या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे, त्या पद्धतीत काही सुधारणा सांगितल्या तरी मोठ्या मनाने आपण त्याबाबत सकारात्मकपणे विचार करणार आहोत. तर मला वाटतं की आदरणीय प्राध्यापक विजय रायमल सर पुढील एक दिशा सांगतील. पुन्हा एकदा मी सर्वांना ही विनंती करतो की ह्या संपूर्ण मीटिंगचं आपण फेसबुक लाईव्ह करत आहोत. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीचा जो काही फेसबुकचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण हे लाईव्ह करत आहोत, त्यामुळे आपण व्यक्त होताना, उत्तर देताना, प्रश्न विचारताना एक सामाजिक भान आपण सर्वजण ठेवू की जेणेकरून आपल्याला कोणती अडचण येणार नाही. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक विजय रायमल सर. सर्वांना सर्वप्रथम जय विश्वकर्मा. आजच्या या झूम मीटिंग साठी
उपस्थित असणारे माझे सर्व हृदयस्थ समाज बांधव, निश्चितच आतुरतेने आपण 24 डिसेंबरला जो मेळावा घेतला, सर्वांच्या आतुरतेने सर्वांच्या सहकार्याने त्या मेळाव्याचं फलित झालेलं आहे हे सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छित. आणि याचं फलित निश्चितच महिनाभरात आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. बरीच मंडळी सर बोलत राहा, तुम्ही बोलत राहा, मी म्यूट करतोय त्यांना, जे मध्ये मध्ये बोलतील त्यांना म्यूट करतो. तुम्ही तुमचा तुमचा हे झालाय पहा, म्यूट झालाय रायमल सर, बोलत राहा तुम्ही, जे बोलतायत मध्ये त्यांना मी म्यूट करत राहतो. मेळावा तर झाला पण पुढे काय, अशा प्रकारचे प्रश्न व्हॉट्सअप मीडियाच्या माध्यमातून किंवा अजून इतरही माध्यमातून काही मंडळी विचारत होती. परंतु भावांनो, सर्वांना सांगू इच्छितो, समाज छोटा आहे, सुतार समाज छोटा आहे, आणि या सुतार समाजासाठी आपले सन्माननीय आदरणीय समाजाचा स्वाभिमान डॉक्टर संजयजी रायमोलकर साहेब हे झटत आहे हे मी सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो. केवळ एक आमदार आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला न्याय मिळवून घ्यायचा आहे आपल्याला, आणि थोडस संयम ठेवा हो. बरेच मंडळी काहीच्या काही कोणाच्या सांगण्यावरून कष्टावरून, आता मला तो मुद्दा घ्यायचा नाहीये, काय झालंय फक्त मी सांगणार आहे, पण संयमच नाही. अहो कारागीर आहे, मला माहिती रक्त सळसळत आहे, आपलं सर्व आहे, पण थोडा तर संयम ठेवा हो. लोकांचे बघा, 2019 मध्ये उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, या काळात आता जे डिक्लेअर झालेले 4 रामोजी समाज असेल, त्यांचे महामंडळ 2019 चे आहे, आणि आपलंच का नाही झालं, अगदी प्रश्न विचारायला तयार झाले. तुमचं काय योगदान आहे हो विचारणाऱ्यांचं, एखादं केलं का, एखादं काही थोडस खिशाला झळ लावली, कोणाला विचारलं, समाजापर्यंत गेले? अहो आमचे धावपळ किती होती हे तुम्हाला सांगायला हरकत नाही. मानकर सर आणि आपले समाज समन्वय समितीचे सर्वच जे ज्येष्ठ समन्वयक आहे, हे मंडळी केवळ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत, कोणालाही त्यापासून कुठलंही इन्कम नाहीये, कुठल्याही प्रकारचा अशा अपेक्षा कुठली नाहीये. फक्त समाज हा एकमेव बिंदू सर्वांसमोर आहे, आणि त्यासाठी काय करता येईल याचा विचार सर्व अहोरात्र करत आहेत. आणि त्यामध्ये आपले सन्माननीय आमदार साहेब हे मोठ्या धडाडीने काम करत आहेत. केवळ बोलायचं म्हणून बोलायचंच अशा प्रकारचा विचार कधी करू नका. साधारणपणे आपली सुरुवात झालेली 14 मार्च 2023 ला सन्माननीय आमदार साहेबांनी विधानसभेच्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्या काळामध्ये सुतार समाजाला देखील आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे, गावपाड्यावर बसलेला हा समाज आर्थिक दृष्ट्या खूप मागास होत चाललेला आहे, आणि म्हणून याची जाणीव सर्वप्रथम आपल्या ज्येष्ठ सभागृह जे आहे विधानसभेचं त्यामध्ये मांडली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात तर झाली, परंतु हे सोपं नाहीये, हे हा रस्ता अतिशय कडतर असतो. एक आमदार फक्त आणि तो समाजाचा प्रश्न उचलून धरतो, हे इतर मंत्र्यांना आणि सर्व जे काही खात्याचे विविध प्रकारचे मंत्री असतात यांना ते फार काही चांगलं वाटत नसतं, लक्षात घ्या. एका समाजालाच घेऊन चालणारा अशा प्रकारचं नाहीये, त्यांना आमदार लोकांना मंत्र्यांना सर्वांना घेऊन चालावं लागतं, आणि म्हणून आपल्या कुळात जन्म घेतला म्हणून समाजाचं देणं लागतं या भावनेने आमदार साहेब काम करत आहेत. आणि म्हणूनच त्यांनी 14 मार्चला मांडलेल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी आपण जो महामेळावा घेतला त्यांच्याच म्हणण्याहून घेतला, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, समन्वय समिती ही कार्य करणारी समिती आहे, आणि त्याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर संजय रायमोलकर यांचा पाठिंबा असतो, हात असतो, आणि म्हणूनच सगळं कार्य हे सुकरपणे आपलं चालू आहे आणि होणार आहे. त्यांच्या सल्ल्याने महामेळाव्याची
आपण बोलतो मेड रोली 24 डिसेंबर 2023 ला महामेळावा झाला. सर्व सहकार्याने पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो, सर्वांचे सर्वांना धन्यवाद देतो की त्या मेळाव्याला मोठ्या संख्येने आपण एकत्र आलो, विचारांची देवाणघेवाण झाली. त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, बरेच जण म्हटले पत्रिकेत तर भरच बरेच होते, आले तर कोणीच नाही. अहो तसं नसतं हो, समाज बुटभर आपला बोटावर बोज नाही तर समाज इतर समाजाच्या माध्यम मानाने, आणि तरी देखील आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो ही आपली फार मोठी जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टच सांगितलं सकाळी 11 च्या दरम्यान की तब्येत बरोबर नसल्यामुळे मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर समाजाला, तुमच्या संजयजी तुमच्या समाजाला मी निश्चितपणे मार्गदर्शन करायला दुपारच्या वेळेला येईल. त्यावेळेस आम्ही तिथे कॉल जेव्हा चालू होता आमदार साहेबांना तेव्हा आम्ही तिथे हजर होतो. सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी देखील तिथे तोपर्यंत तयारी केली, त्यांच्या वर्षा निवासस्थानावरून त्यांच्या सीएम कार्यालयामधून त्यांचं सर्व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच सेटअप उभा झाला. छोटी गोष्ट नाहीये, समाज छोटा आणि मुख्यमंत्री मार्गदर्शन करायला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग येतात हे काही छोटी गोष्ट नाहीये, आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्या, आजपर्यंत मुख्यमंत्र्यांचा मुख देखील आपल्याला म्हणजे चेहरा देखील पाहायला भेटला नव्हता, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील आपल्याला त्या दिवशी 24 डिसेंबरला त्यांना बघता आलं, त्यांना बोलता बोलते झाले. आणि सुतार समाज ज्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने आजपर्यंत नावही घेतलेलं नाही, मला आठवतं आज मी 57 वर्षाचं झालोय आणि निश्चितपणे सांगतो तुम्हाला की एकाही मुख्यमंत्र्याने सुतार हा नाव सुतार समाज अशा प्रकारचं नाव घेतलेलं नाहीये. पण आपले हे सर्वांचे जनसामान्यांचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी संजय रायमुरुगो साहेबांना दिलेला शब्द त्या दिवशी पाळला. आणि ज्या काही 13 मागण्या आपण मांडल्या होत्या त्यापैकी एक मागणी मी आजच मंजूर करतो अशा प्रकारचं सर्वांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलं. आणि भावांना पुन्हा एकदा सांगतो की संवैधानिक प्रक्रिया आहे, जेव्हा एखादी गोष्ट डिक्लेअर मुख्यमंत्री करतात त्याला बऱ्याच गोष्टीतून जावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे डिक्लेअर तर केलं परंतु सदरव याचा मसुदा तयार करावा लागतो. मसुदा तयार केल्यानंतर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवावा लागतो. बऱ्याच जणी आता ब्राह्मण सभेचं ब्राह्मणांचं एक लेटर मला दाखवलं दाखवलं हे व्हॉट्सअपवर बघितलं मी, काय जरा बघा ना वाचा ना ते संवैधानिक समजत नसेल तर ज्यांना समजत त्यांना सांगा विचारा ते काय लिहिलेलं त्यामध्ये. अहो त्यामध्ये लिहिलेलं एक ब्राह्मण समाजाला जे महामंडळ मिळालं आहे त्या महामंडळाची चर्चा करण्यासाठी मुख्य मंत्रिमंडळाच्या चर्चे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला ठेवण्यात यावं स्पष्ट लिहिलेलं आहे. डिक्लेअर झालं का नाही तीच प्रक्रिया आपल्यासाठी आहे. अगोदर आपण त्यांच्या तोंडाने वधून घेतलं, त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागणार आहे, आपलं काय म्हणणं आहे ते सांगावं लागणार आहे. त्यासाठी 13 मागण्यांचा चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची अभ्यास मंडळी ज्येष्ठ मंडळी निश्चितच त्यांची वेळ आपल्याला या आचारसंहिता लागण्यापूर्वी मिळणार आहे. मला माहित आहे मी सध्या इलेक्शन ड्युटी आहे, झोनलचं मी सध्या काम करतोय. परवाला मला ऑर्डर मिळालेली झोनलची, आणि लक्षात घ्या झोनलची ऑर्डर केव्हा मिळते हे तुम्हाला सांगतो मी. ज्या वेळेला इलेक्शन एक महिना आचारसंहिता लागण्याची असते त्यावेळेला सर्वे करण्यासाठी झोनल चे ऑफिसर असतात त्यांची अपॉइंटमेंट होऊन त्यांना सर्वे करण्याचं काम दिलं जातं. म्हणजे आता आम्ही फक्त बूथ बघणार, लक्षात घ्या म्हणजे अजून एक महिन्याच्या आताच 28 दिवस मी सांगतो आता सध्याचे, कारण 2 दिवस झाले मला ऑर्डर मिळून. 28 दिवसानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याची किंवा पूर्ण देशाला आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी आमदार साहेबांच्या मोबाईलवरून बोलल्यावरून त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घालावी लागणार आहे. याची तारीख आपण आयरे गरे आपण कोणी करणार नाही, तर त्याची तारीख देखील सन्माननीय आमदार साहेब घेत आहेत. आणि चर्चेसाठी त्यांनी बोलवल्यानंतर विशेष अभ्यास केलेले रायमल सर माफ करा सर. आता
दोनच सेकंदापूर्वी माननीय आमदार साहेबांचा फोन झाला, तर आमदार ओके साहेब स्वतः झूम मध्ये येतील. तोपर्यंत यस तुम्ही यस बोलत राहा, मी त्यांना जॉईन करून घेतले की मग आपण सगळ्यांना ते सांगूयात मग. यस यस चालेल, बोलत राहा यस सर, सर प्लीज बोला. ओके सर तर अशा प्रकारचं हे संवैधानिक प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला वेळ होत आहे आणि कदाचित मंत्रिमंडळामध्ये ठेवल्यानंतर देखील मंत्रिमंडळाची संमती त्यावर घ्यावी लागते आणि त्यानंतर सदर्व महामंडळ जेव्हा डिक्लेअर होईल त्यावेळेला त्याची राज्यपालांची साईन झाल्यावरच ते महामंडळ प्रत्यक्ष कृतीमध्ये येतं आणि कृतीमध्ये आल्यानंतर त्यावर जे काही अर्थ किंवा जो काही म्हणजे 50 कोटीचं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे ते अर्थ खात्याकडे ज्या वेळेला आर्थिक बजेट असतं त्या आर्थिक बजेटमध्ये ते डिक्लेअर होत असतं. त्यामुळे थोडं संयम ठेवावं, संयम ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कोणतीही प्रकार आजपर्यंत काहीच नव्हतं, आजपर्यंत होत नव्हतं काही, आपण व्हायला लागलं ना. समन्वय समिती झटत आहे, आता साहेब येतच आहेत आपल्या ऑनलाईन आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून हे सगळं होत आहेत हे पुन्हा एकदा सांगतो मी. आणि सदर महामंडळाला, आर्थिक विकास महामंडळाला संत भोजलीन काका आर्थिक विकास महामंडळ हे नाव निश्चित झालेलं आहे हे त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेच. परंतु त्यामागे देखील बऱ्याच गोष्टी झाल्या. संत भोजलीन काकांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे आणि त्यामुळं आर्थिक विकास महामंडळ त्यांच्या नावानं मिळणं हे आपल्या समाजासाठी भूषणावह आहे. निश्चितच काकांची महती संपूर्ण महाराष्ट्रावर देखील कळेल आणि त्यामुळं त्या त्या समाजाचे जसे महामंडळ झाले त्यांच्या ऋषी मुनींच्या त्यांच्या जसं आता नुकतंच ब्राह्मण सभेचं चाललंय तर त्यांचं जे चाललंय त्यांचं वामन मला वाटते त्यांच्या समाजाचे जे महर्षी आहे त्यांच्या नावानं ते डिक्लेअर झालेलं आहे आणि म्हणून भोजली काकांच्या नावानं डिक्लेअर होणं समाजासाठी भूषणावहच आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ज्या काही दोन मागण्या त्यांनी त्याच दिवशी मुख्यमंत्री साहेबांना एक मागणी आर्थिक विकास महामंडळाची आणि दुसरी मागणी संत भोजलीन काकांचं जे जन्मस्थळ आहे आणि जे समाधीस्थळ आहे दोन्हीचा विकास व्हावा अशा प्रकारची मागणी आपलेच आमदार यांनी स्वतःला त्या ठिकाणी झोकून दिलेलं असल्यामुळे समाज कार्यासाठी त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यामध्ये सांगितलं की मी आजच त्याच दिवशी 3 लाखाचा निधी माझ्या आमदार निधीतून तसं देता येत नाही. लक्षात घ्या, बऱ्याच जणांनी प्रश्न केला होता तसा देता येत नाही, मतदारसंघ सोडून निधी देता येत नाही, परंतु त्यांनी स्वतःच्या कमाईतला निधी त्या दिवशी डिक्लेअर केला. तो निधी समाधी स्थळाची परिस्थिती तर आपल्याला माहितच आहे, तिथे काय करू शकतो हे बघायचं आहे. बरेच जण तिथे समाधी स्थळाचा हे करतात परंतु आपल्याला गरज आहे जन्मस्थळाच्या विकासाची, तिथे काहीच नाही. जन्म झाला एवढा मोठा विभूतींचा तिथे आणि त्या विभूतींच्या जन्मस्थळाला हा निधी कदाचित डायव्हर्ट होऊ शकतो अशी मी देखील तुम्हाला आज सांगू शकतो माऊंच्या माध्यमातून. ते स्वतः त्यामध्ये बोलतील कारण तो माझा प्रश्न नाही, भाऊंचा बोललेला आहे मी की समाधी स्थळाला त्या ठिकाणी माऊलींचं खूप मोठं कवच आहे त्यामुळे तिथे फार काही विकास करण्यासारखं नाही, पण जन्मस्थळाला जे पोहंडूळ येथे आहे सोनपेठ तालुक्यामधील आणि परभणी जिल्ह्यातील त्या पोहंडूळमध्ये निश्चितपणे वाव आहे अशा प्रकारचं भाऊंशी बोललं झालेलं आहे. ते देखील कदाचित त्यावर मान्यता देतील आणि तो निधी तिकडे आपण वळवण्याचा प्रयत्न निश्चितच करू. बाकीच्या ज्या 11 मागण्या ज्या राहिलेल्या आहेत त्यामध्ये बऱ्याच मागण्या आहेत, त्या आपल्याला मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत विशिष्ट आपले जे अभ्यासू मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून त्या मागण्या त्यांना रेटून त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेब देखील काही दिवसातच वेळ देतो असं म्हटले तरी देखील फॉलोअप घेणं आपलं काम आहे. मधल्या काळामध्ये सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे सर आमदार साहेब, सर आमदार साहेब आलेले आहेत, तर आपण सर्वजण आमदार साहेबांचं अगोदर स्वागत करू. आदरणीय आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे, जॉईन झालेले आहेत. मी आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी समाजाबरोबर 2 शब्द बोलावेत. सर्वात प्रथम जे काही आमचं बळ आहे, आमची ताकद आहे, ते फक्त आणि फक्त समाजनेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेबच आहेत.
आणि डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांमुळे सोन्याचा दिवस सुतार समाजाला निश्चितच दिसणार आहे. आणि गेल्या 1 महिन्यापासून त्यांनी खूप प्रचंड अशी मेहनत घेऊन सुतार समाजाला न्याय देण्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. भाऊंच्या ऑडिओ, भाऊ माझा आवाज येतो भाऊ? भाऊ आवाज येतो माझा? हो, तुमचा आवाज अगदी स्पष्ट येत आहे सर. यस यस यस. डॉक्टर संजय रायमुलकर साहेब, आमदार मेहकर विधानसभा यांचं आगमन या आजच्या झूम मीटिंग मध्ये झालेलं आहे. 24 डिसेंबर 2024 रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे जो काही भव्य सुतार समाज महामेळावा आपण सर्वांनी सर्वांच्या सहकार्याने, समाज बांधव माता भगिनी यांच्या सहकार्याने आणि डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो संपन्न केला, त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्या मागण्यांबाबतही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काही आपल्याला सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून 50 कोटीचा निधी देण्याबाबत शब्द दिला आणि त्याचा पाठपुरावा गेले 1 महिना सतत इतके व्यस्त असतानाही आपले समाज नेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब करत आहेत. तर मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी ह्या सर्व प्रोसेस बाबत, या प्रक्रियेबाबत समाजाला अवगत करावं. आमदार साहेब. हॅलो, आवाज येतोय? आवाज हो, छान येतोय भाऊ, आवाज छान येतोय. हॅलो येतोय भाऊ, आवाज हॅलो. छान येतोय, येतोय आवाज, छान हा, आवाज येतोय. जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा. सर्वांना नमस्कार. जे जे तुमचे आता कोण कोण आहे याच्यामध्ये? भाऊ जवळजवळ किती लोक आहेत? पंच्याहत्तर जण आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून. काही जण ऍडमिट होत आहेत, अजून सहभागी होत आहेत. आत्ता सध्या 75+ म्हणजे 80 जण आहेत आत्ता. गेल्या आपल्या जे काही आळंदी येते, जे काही आपला मेळावा संपन्न झाला आणि त्या मेळाव्यामध्ये जे काही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या मीटिंगला मार्गदर्शन केलं होतं, त्या संदर्भात त्यांनी घोषणा केल्या होत्या आणि जे काही आपले संत भोरलिंगकर महामंडळाची घोषणा केली आणि त्यांना 50 कोटीचा निधी संदर्भातला त्यांनी त्यांच्या भाषणातून घोषणा केली, त्या संदर्भातला पाठपुरावा गेल्या 1-1.5 महिन्यापासून मार्गदर्शन चालू आहे. करणार आहोत असं मी मागच्या आठवड्यामध्ये भेटून त्यांची ती कल्पना दिली आणि लवकरात लवकर हॅलो. हा भाऊ, हा भाऊ, तुम्ही म्यूट झालात, म्यूट म्यूट झालात तिथं माईक वर आहे ना. हा म्यूट झाले. हा 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 ओके सर. दो, दो, 2 मिनिटं बाकीच्यांनी कृपया म्यूट ठेवा फोन. गोरे साहेब प्लीज विनंती की माईक तुमचा म्यूटच ठेवा, कंटिन्युअस तो डिस्टर्बन्स येणार नाही म्हणजे आपल्याला. हा गोरे गुरु साहेब साहेब, मजा आली ना. म्यूट ठेवा. गोरे साहेब माईक वर तुमचं ते राहू दे, पर रायमुल सर साहेब बोलतायत पुन्हा. हा, रायमुलकरांचं भाषण ऐकू द्या.
अहो म्यूट ठेवा ना प्लीज गोरे साहेब, तुम्ही ऐकू ऐकू येईल तुम्ही, 2 मिनिटं थांबा, तस म्यूट काढू नका गोरे साहेब. भाऊ अनम्यूट करा, भाऊ भाऊ अनम्यूट करा प्लीज. हॅलो. हा हा येतोय भाऊ, आवाज येतोय भाऊ, बोला आपण बोला. आपण मी मागच्या आपल्या तुम्हाला फोनवर बोलल्यानंतर त्या दिवशी मी सीएम साहेबांसोबत होतो, आणि त्या संदर्भातलं आपले जे घोषणे संदर्भातलं आणि त्या आपलं जे काही आळंदी येथील शिबिरा संदर्भातली त्यांना माहिती दिली, त्यांनी घोषणे संदर्भातलाही माहिती त्यांच्या कानावरती घातली. परंतु म्हटलं मला डिटेल त्याच्यामधले आमचे जे काही तज्ज्ञ मंडळी आहे किंवा जाणकार मंडळी आहे त्यांच्याशी एक आपली बैठक लावून त्या संदर्भातली त्याच्या सविस्तर चर्चा करून आता नंतरची ज्याची रचना ठरवण्याच्या माध्यमातून आपण लवकर बैठक घेतो आहोत, आणि तोही टाइम मी अधिवेशनाच्या पूर्वी आपल्याला कसा भेटेल यासाठी प्रयत्न करून लवकरात लवकर आपल्या जी काही समितीचे लोक आहेत आपले तज्ज्ञ मंडळी त्यांना सोबत घेऊन एक 10-15 लोकांची टीम घेऊन आपण त्यांची तारीख घेतोय, आणि त्याच्यात आपलं जे हे ठरवल्यानंतर आपल्या कार्यपद्धती कशी असली पाहिजे मंडळाची त्या संदर्भातली चर्चा करून त्यांना आपण काही आपल्या लोकांच्या काही सजेशन असतील तेही त्यांना सांगून तशा पद्धतीने आपण लवकरात लवकर अधिवेशनाच्या पूर्वी म्हणजे अधिवेशनामध्ये आपल्याला त्याची तरतूद करण्यासंदर्भातली कारवाई होईल या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहोत. त्याच्यामध्ये निश्चित माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्याला निराश करणार नाहीत, आणि तुम्हा सर्वांनाही मी निराश होऊ देणार नाही, एवढा शब्द नाही तर वचन उपस्थित सर्व आपल्या जे काय ऑनलाईन झूमवर मिटिंगला आहेत त्या सर्व समाज बांधवांना देतो, आणि निश्चितच तुमच्या सोबत ताकदीनं मागं तुमच्या पाठीमागं उभं राहून तुम्ही ज्या सांगाल त्या पद्धतीनं समाजाच्या हितासाठी जे जे आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित आपण करू एवढा विश्वास देतो. जय विश्वकर्मा. धन्यवाद भाऊ. भाऊंनी थँक्यू. ज्याप्रमाणे सांगितलं की आदरणीय सीएम साहेबांबरोबर त्यांचं एक पूर्ण महिनाभर सतत संपर्क चालू आहे, आदरणीय भगवानजी राऊत असतील, आदरणीय प्राध्यापक विजय रायमल सर असतील, या सर्वांनी अगदी भाऊंना रोज दिवसाला नाही म्हटलं तरी एक फोन केलेला आहे, तरी भाऊंनी न थकता त्याला उत्तरं दिलेली आहेत, प्रत्येक वेळेस माहिती दिलेली आहे, आणि निश्चितच भाऊंचा शब्द आणि त्याच्यावर आपण सर्वजण विश्वास ठेवू. भाऊ आमच्या पाठीशी सदैव असेच उभे राहा, जेणेकरून हा समाज आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही. तुम्ही समाज नेते म्हणून जे काही आतापर्यंत आमच्यासाठी केलंय ते निश्चितच भविष्यातही तुम्ही निश्चितच कराल अशी अपेक्षा बाळगतो, आणि मनपूर्वक धन्यवाद देतो की तुम्ही ज्या पद्धतीने हे सर्व काही मांडताय आणि समाजासाठी तुम्ही एवढं काम करताय तुमच्या व्यस्त वेळेतनं, कारण मी पाहिलं की 23 डिसेंबर नंतर तुम्ही प्रचंड आजारी सुद्धा होता, अगदी महामेळाव्याच्या दिवशी आजारी होता, तरी सुद्धा तुम्ही समाजाला पूर्ण वेळ देऊन न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करताय. तर आदरणीय भाऊ मनपूर्वक धन्यवाद, आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे सॉरी की तुम्ही या विशेष अधिवेशनाच्या अगोदर निश्चितच 22 तारखेला येणारी विश्वकर्मा जयंती आम्हाला तुम्ही धूमधडाक्यात साजरी करायची संधी नक्कीच देणार. धन्यवाद भाऊ. भाऊ धन्यवाद. भाऊ बोलायचे अजून काही तुम्हाला? नाही तेच ना, काही आपल्या व्हॉट्सअपवर काही चुकीचे मेसेज पडले मधले का, ते काही चिंता करू नका म्हणा, आम्ही शब्द दिले साहेब काही तसे शब्द फिरवणारे नाहीत, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कळलंय म्हणा लोकायला, जे बोलतं ते करणारे मुख्यमंत्री आहेत म्हणा, बोला ना का त्यांनी यार. नक्कीच नक्कीच भाऊ, अगदी नक्कीच, जे काही मंडळी बोलतायत त्यांना बोलून द्यायचं, आता तुम्ही यायच्या अगोदरच आम्ही सर्वांनी ठरवलंय की ज्यांना बोलायचंय त्यांना अगदी बोलत राहू देत, आणि आम्ही सर्वजण डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या शब्दावर, आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून आहोत आणि राहणार आहोत. ज्यांना वेगवेगळे मतं व्यक्त करायचे व्हॉट्सअपवर त्यांना उत्तरं येणाऱ्या काही दिवसात निश्चितच मिळतील, की जेणेकरून आम्ही हे आर्थिक विकास महामंडळ तुमच्या नेतृत्वाखाली मिळाल्यानंतर आम्ही निश्चितच पेड्यांचा बॉक्स घेऊन जे काही नकारात्मक मंडळी बोलतायत त्यांच्या घरी सदिच्छा भेट द्यायला जाणार आहोत भाऊ, त्याच्यामुळे कोणती काही अडचण नाही, कारण तेही आपलेच बांधव आहेत, निश्चित आम्ही त्यांच्याकडे जाऊ. यस भाऊ, चालेल सर. थँक यू मनपूर्वक धन्यवाद. थँक यू. सर्वांचे धन्यवाद. आभार. ओके ओके यार, बोला ना कतें करना पड़ी. हेलो.
आदरणीय संजय रायमुरकर साहेबांनी जे काही सांगितलं म्हणजे समन्वय समिती जे बोलते ती समन्वय समिती निश्चित करून दाखवते आणि समन्वय समितीने कधी समाजाशी प्रतारणा केलेली नाहीये, प्रतारणा कधी करणारही नाहीये. जोपर्यंत आमच्या पाठीशी डॉक्टर संजय रायमुरकर साहेबांसारखं व्यक्तिमत्व आहे तोपर्यंत आम्ही डगमगणार निश्चितच नाही, डगमगायचं आपल्याला कारणही नाहीये. ज्या अर्थी एक महिना सतत हे व्यक्तिमत्व एवढं व्यस्त असतानाही समाजासाठी इतकं अपरिमित प्रेम दाखवून सतत अगदी माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर संपर्क साधून आहेत, निश्चितच ज्यांना बोलायचंय त्यांना बोलू देत. तर मला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करायची ह्या झूमच्या माध्यमातून की आपण कुठेतरी विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. समाजाप्रती आत्मीयता बाळगणाऱ्या व्यक्तिमत्वाबाबत आपण निश्चितच प्रेम दाखवलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि निश्चितच ह्या सगळ्या याच्यातनं आपले जे काही बांधव सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत ते निश्चितच त्याचा विचार करतील अशी एक मी प्रभू विश्वकर्माचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना विश्वकर्मा सद्बुद्धी देईल अशी मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. फोटो मी दिसतोय, हा तुम्ही दिसताय, दिसताय तुम्ही त्याच्या भरात वेगळे शब्द नको. आदरणीय प्राध्यापक विजय रायमल सर. हा करते देऊ. आदरणीय भाऊ अजून आहे वाटतं ऑनलाईन. भाऊ आहेत, भाऊ आहेत, हा आहेत आहेत, भाऊ आहेत अजून. भाऊ भाऊ खूप खूप धन्यवाद. तुम्ही येण्यापूर्वी मी तेच बोलत होतो, जे आपले संभाषण झालं त्याचेच मुद्दे बोलणं चालू होते. 14 मार्च पासून झालेली सुरुवात भाऊंच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळावा यासाठी सभागृहामध्ये मांडलेले प्रश्न यासंबंधी मी आत्ताच आपल्या झूम मिटिंगवर असणाऱ्या सर्व समाज बांधवांना ज्ञात करत होतो. तुम्ही आलात, खूप खूप आनंद झाला. तुम्ही प्रवासात दिसताय आणि त्यामुळं तुम्हाला जास्त डिस्टर्ब करत नाही आम्ही आणि बाकीचे मीटिंग कंटिन्यू करतोय. तर आपण जे काही 13 मुद्दे भाऊ आहेत ना अजून ऐकलं तुमचं, तर आपण जे काही 2 मुद्द्याचं निश्चितपणे आपल्याला फलित मिळालेलेच आहेत, परंतु इतर कोणते प्रश्न आहेत या संबंधीची चर्चा आपले समन्वय समितीचे सर्व ज्येष्ठ सहकारी त्याचबरोबर अभ्यासू व्यक्तिमत्व सर्व यांच्या सल्ल्यानेच बाकीच्या याला आपण रिवाइज करूया. बाकीच्या जे म्हणणं आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायच्या आहे त्या निश्चितच आपण अभ्यास करून अशा प्रकारचं आपलं म्हणणं मांडून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्याकडून त्या मान्य करूनच घेऊया एवढी निश्चितपणे आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे. आणि भाऊ जे बोलतात तेच करतात हे मला अनुभव आहे आणि म्हणून कोणी डगमगू नका भाऊ. मान्य सर आपण मी तुम्ही बोलत राहा, इंगोलकर साहेब पण मध्ये मध्ये बोलतील, मी तोपर्यंत हे शेअर करतो की आपल्या मागण्या कोणत्या होत्या त्या सर्वांना एकदा परत ज्ञात होण्यासाठी मी स्क्रीनवर शेअर करतो, तुम्ही त्या पाहू पण शकता. बोलत राहा सर, मी तोपर्यंत शेअर करतो. ओके, तर या आपल्या आमदार साहेबांच्या या धडपडी आणि स्वभावामुळेच. हॅलो, हा बोला साहेब, काय म्हणता? Redmi 9 Power काय म्हणताय? तुमचं नाव माहिती नाही, काय म्हणता बोला? मी राजेंद्र गांगुडे बोलतोय सर, टेंब्यावरून नाशिक जिल्हा. हो गांगुडे साहेब, प्राध्यापक विजय रायमल सर, विजय रायमल सर बोलतायत. थोड्या वेळ आपण मी म्युट करतो, तुम्हाला ऐकू येईल सगळं. नंतर ज्यावेळेस तुम्हाला विचारायचं त्यावेळेस बोला रायमल सर, बोला. हा येस सर, तर आमदार साहेब जी माझ्याशी चर्चा करतात किंवा मी त्यांच्या मागे जे पाठपुरावा करतो ते शब्द मी आज तुमच्या समोर बोलत आहेत आणि स्वतः प्रत्यक्ष सन्माननीय भाऊंनी आमदार साहेबांनी आपल्यासोबत आताच चर्चा केली त्यातला शब्द न शब्द मी तुमच्याशी ते येण्यापूर्वी बोललेलो आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या ते मागे सतत आपल्या समाजासाठी जे काही पाहिजे
त्यासाठी बोलत आहेत आणि निश्चितच त्याचा फलित आपल्याला काही दिवसात मिळणार आहे. येत्या आठवड्यात किंवा 22 तारखेपूर्वी आपल्या देवताची, आपल्या ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या विश्वकर्मांची जयंती ने म्हणायची त्याला, यानंतर प्रगट दिन म्हणा. तर त्यांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला निश्चितच काहीतरी गोड बातमी मिळणार आहे, हे देखील तुम्हाला सांगायला हरकत नाही भाऊंच्या बोलण्यावरून. कारण मी बोलतो म्हणजे भाऊ बोलतात हे लक्षात घ्या. भाऊचं प्रमाण, भाऊचे शब्द हे माझ्यासाठी प्रमाण आहे आणि त्यामुळे भाऊ जे बोलतील तेच मी समाजासमोर मांडतो. बरेच जण म्हणतात की हा उजऱ्या एक काय, असं काही नाहीये. भाऊंनी म्हणजे मांडलेल्या रायमल सर, रायमल सर जाऊ दे, आपल्याला तो काही इथे प्रमाण द्यायची गरज नाही असं मला वाटतं. मी आपल्याबद्दल कोण काय बोलतं काय नाही तो विषय आपण आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सोडून दिलेला आहे. तर हे आम्ही मागण्या समोर मांडलेल्या आहेत, तर त्या मागण्यांबाबत पहिली मागणी आपली हीच आहे की पहिली मागणी हीच, हा, सुतार आर्थिक समाजाच्या, विकास महामंडळ सुतार उत्थानासाठी. समाज, सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, तथा त्यावर याच आर्थिक वर्षात किमान 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. तसेच श्री क्षेत्र आळंदी येथील संत भोजलिंग काका यांच्या समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करून सदर निधी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्याकडे वर्ग करावी. त्याच्यामध्ये त्याबद्दल पहिला सर एक जस्ट मिनिट, सर एक मिनिट फक्त. सदरव मागणीच्या संदर्भात मी भाऊजी बोललेले पुन्हा व्हायला नको की सदरव मागणी ही आपण संत भोजले काका यांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ यांच्या विकासासाठी मागितलेले. सर आधी वाचूयात आपण, तुम्हाला हो मी वेळ येस सर, देतो ओके ओके, त्यावेळेस सॉरी तुम्ही सॉरी, पुन्हा बोला आणि जे जे आपण गाऊन बरोबर बोललेलो आहे ते ते सर्व ओके सगळं सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नंतर आपण त्याच्यावर सॉरी कुणाकडे काय द्यायचं आणि कुणाकडे काय ठेवायचं हा हॅलो विषय आपण नंतर घेऊयात. हॅलो दोन नंबर, नमस्कार सर. हॅलो हॅलो रायमुरगा सर. अहो मीटिंग चालू बोला. असताना आतमध्ये बोलू नका ना, थोडस शांत बसा. एखाद्या माणसाचं बोलणं तरी ऐकू द्या, मधामध्येच नमस्कार सर सुरू होता. अरे थोडं तरी समजून घ्या, मीटिंग चालू आहे. अ काय करताय तुम्ही मधा मधामध्ये, कुणीतरी उठतो कुणीतरी बोलतो, ज्याचं चालू आहे त्याचं ऐकू द्या ना. प्रत्येकालाच बोलायची हौस आहे. त्यांचं भाषण ऐकतोय मी संभाषण. मधामध्ये कशाला बोलताय तुम्ही, ऐकू द्या ना त्यांचं सविस्तर. हॅलो हॅलो हॅलो, आता त्यांचं ऐकायला तर का 70 लोक बोलतील का त्यांना. थोडस शांत बसा दादा. दुसरा जो मुद्दा आहे, दुसरा मुद्दा जो आहे आपला, तो मुद्दा अगदी सगळ्यांच्या आवडीचा मुद्दा आणि गरजेचा मुद्दा, जो ज्याप्रमाणे मी वाचून दाखवतो त्याप्रमाणे त्याच्यावर आपण पुन्हा चर्चा करणारच आहोत. सुतार समाजाचा पारंपरिक व्यवसाय लाकडावर अवलंबून असल्याने जसे वडार समाज दगड या गौण खजिनास रॉयल्टी मुक्त करून पारंपरिक पद्धतीने व्यवसाय मुभा दिली, तशी लाकडा संबंधी परवानगी अट सुतार समाजासाठी रद्द करावी. त्यास अनुसरून क्लस्टर निर्माण करून समाज व्यवसायास औद्योगिक चालना मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात भूखंड प्रदान करण्यात यावे. 3 नंबरची मागणी आपली अशी होती. 3 नंबरच्या मागणीमध्ये आपण ITI मधील कार्पेंट्री ट्रेडला जन्मजात सुतार कारागिरांच्या मुले व मुलींसाठी विशेष आरक्षण ठेवून जागा राखीव करण्यात याव्यात. 4 नंबरचा मुद्दा असा होता, केंद्रीय आर्टिझन शिष्यवृत्ती योजना सुतारांच्या पाल्यांना विना अट लागू करावी. 5 नंबरची मागणी आपली अशी होती, पिढ्यानपिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक किल्ले, महाल, वास्तू तथा शिल्पे निर्माण केली आहेत. सदर ऐतिहासिक वास्तूद्वारे राज्य अथवा केंद्र सरकार महसूल जमा करते, त्या महसुलातून किमान 25% महसूल, त्याला रॉयल्टी म्हणतो आपण, वाटा पारंपरिक कारागिरांना देण्यात यावा. 6 नंबरची मागणी अशी होती, ग्रामीण भागातील सुतार कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची सोय करावी, सुतार समाजाची जनगणना करावी. 8 नंबरचा मुद्दा असा होता, सुतार समाजातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण व्हावी यासाठी विशेष महिला बचत गट स्थापन करण्यात यावी, विद्यार्थ्यांसाठी शहरी भागात वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी, त्यासाठी विशेष बजेट असावे.
पीएम विश्वकर्मा योजना गाव पाड्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न होईल. सॉरी, पीएमईबीची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. सर पुढचं वाचा बरं. डोंट वरी, आपल्याला 11वी मागणी पीएम विश्वकर्मा योजना जी आहे गाव पाड्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी त्या त्यावर आपल्याला विशेष असं सहकार्य मिळालं पाहिजे सरकारकडून. 12वी मागणी जी आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि सीएम ईजीपी म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यामध्ये आपले कारागीर वर्गांना किमान जे कागदपत्र असतं त्याची पूर्तता करून सुतार समाजाला त्या ठिकाणी या योजनेचा फायदा त्याचे त्यामध्ये मिळणारी सबसिडी या सर्वांचा या ठिकाणी आपल्याला सहजपणे उपलब्ध व्हावी. कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण गहाण खत वगैरे देऊन कुठलीही प्रॉपर्टी ठेवून द्यायचं काम पडायला नको आणि म्हणून ही योजना आपल्याला सहजपणे उपलब्ध व्हावी. आणि 13वी मागणी आपली जी आहे ती जन्मजात काष्ट शिल्प बनविणाऱ्या कलाकारांसाठी शासनाकडून विशेष अशा प्रकारचं प्रोत्साहन मिळालं पाहिजे जेणेकरून आपले जे जन्मजात वृद्ध झालेले आहेत म्हातारे झालेले आहेत या कलाकारांना शासनाकडून आपल्याला निश्चितपणे काही ना काही त्यांना मंथली स्टायपेंड मिळायला पाहिजे मंथली विशिष्ट अशा प्रकारचं सहकार्य मिळायला पाहिजे. अशा प्रकारच्या 13 मागण्या आपण या आपल्या ज्या अधिवेशनाच्या दरम्यान आपण मांडलेल्या होत्या त्यापैकी मुख्यमंत्री साहेब एक म्हटले होते की जनगणना ही आपल्या आपल्या पातळीवरच शासनाकडून होत असते त्यामध्ये ते होईल. परंतु 12 मागण्या प्रभावीपणे आपण चर्चा करून मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यांच्यासोबत चर्चा घडवल्यानंतरच आपल्याला या मागण्यांचं सविस्तर अशा प्रकारचं पदरात पाडून घेण्याचं काम आपले सन्माननीय आमदार साहेब हे करून देतील हे याचा मला पूर्ण विश्वास नाही तर त्यांच्यावर पूर्णपणे गाळा अशा प्रकारचा विश्वास आहे. त्याबद्दल निश्चिंत राहावे आणि कुठल्याही प्रकारचं इतर जे अब्युज टॉकिंग आता साहेब बोललीच ना की व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठे काहीतरी काही बोलणं चाललंय काहीतरी चिल्लरपणा चाललाय हे व्हायला नको. त्यांना खूप त्रास होतो त्यांना खूप त्रास होतो. मला बोलले एकदा ते काय आपण करायचं कशासाठी करायचं म्हणे भाऊ हे मंडळी असं जर का व्हॉट्सअपवर आपल्याला काही हे करत असतील काही मंडळी की काय झालं आतापर्यंत का नुसतं बोलाचाच भा तर बोलाचाच तडी अशा प्रकारचे शब्द त्यांनी व्हॉट्सअपवर वाचले. त्यामुळे असं करू नका विश्वास ठेवा संयम ठेवा निश्चितपणे समाजाला सर्व काही दिल्याशिवाय आमदार साहेब स्वस्त बसणार नाही हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. हो ते जारांगी पाटलावर बघा हो काय विश्वास ठेवला ज्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र ते सुद्धा जारांगी पाटलासोबत हिंडू राहिले थोडा बघा ना बाकी समाज काय करून राहिले आपण आपल्यातच लाथाड्या करायच्या का हे चुकीचं आहे. साहेबांना कुठल्याही प्रकारचं त्रास होईल अशा प्रकारचं कोणीही त्यांनी त्या ज्या ज्या ग्रुपवरती आहेत पुन्हा एकदा विनंती करतो सर्व समाज बांधवांना की आमदार साहेब ज्या ज्या ग्रुपवर आहेत त्या ग्रुपवर अशा प्रकारचं लूज पॅकिंग किंवा अशा प्रकारचं जे काही मेसेज येतात ते करू नका ही भावना मला पाहिजे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. आम्ही रायमल कुटुंबीय रायमलकर कुटुंबीय समाजासाठी वाहून घेतलेलं आहे. बघा आता या ठिकाणी एडसी मध्ये घडलेला प्रकार सगळ्यात पहिले आमदार साहेबांनी 1,00,000 रुपये दिले. कोण कोणता आमदार कोणाला द्यायला तयार आहे पण साहेब समाजासाठी झटत आहेत समाजासाठी त्यांनी स्वतःला स्वतःचं आयुष्य या पुढचं वाहून घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा माझ्यावर नका ठेवू वाटल्यास परंतु आमदार साहेब जे बोलतात ते करून दाखवतात आणि हे नक्कीच होणार आहे. समाजाच्या मागण्या त्या मुख्यमंत्र्यांच्या पटलापर्यंत त्यांच्या पर्यंत आपण पोहोचवलेले आहेत त्याच बॅक फीडबॅक आपल्याला काही दिवसातच मिळणार आहे आणि आनंदाने त्या ठिकाणी आपण तो स्वीकार करणार आहोत आणि आपल्या समाजाचं कल्याण आपल्याच हातात आपल्या आमदार साहेबांना नेतृत्व आपल्या समाजाचं करून घेऊन आपण त्यांना आपण पुन्हा पुन्हा त्यांना विनंती करून अशा प्रकारच्या मागण्या निश्चितच पदरात पाडून घेऊ. धन्यवाद. जास्त बोललो असेल तर माझे शब्द मी चुकीचे समजून वापस घेतो आणि निश्चितपणे
आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे होणार आहे हे आमदार साहेब देखील सांगतात आणि सर्वांना पुन्हा पुन्हा मी ते सांगतो की सर्वांनी विश्वास ठेवून काम करा, निश्चितपणे आपल्याला समाजाचं उत्थान करायचंय. धन्यवाद. जय विश्वकर्मा, जय भोजली काका, जय जळोजी मोरजी महाराज. सर प्लीज धन्यवाद कंटिन्यू. रायमल सर, धन्यवाद रायमल सर. आता थोड्याच वेळात भगवान राऊत साहेब सुद्धा येत आहेत, ऍड झालेले आहेत. भगवान राऊत साहेब हे सुद्धा गेले 1.5 महिना कंटिन्युअस, अगदी 3 ते 4 वेळा ते आदरणीय रायमल साहेब आमदार साहेब यांच्याकडे गेलेले होते. कंटिन्युअस त्यांचा फॉलोअप चालू होता, कंटिन्युअस तिथून ते फोन करून बोलत होते. राऊत साहेब आलात का तुम्ही, जॉईन झालात? भगवानजी राऊत साहेब राज्य समन्वयक आलात का? राऊत साहेब, तर त्यांनी राऊत साहेबांनी सुद्धा काय काय प्रयत्न केले, कसे कसे प्रयत्न केले हे ते सगळं आपल्याला सांगतीलच. दिवसातनं रोज एक तरी फोन भगवान राऊत साहेब जॉईन होतील आणि मग आपण पुढे बोलूयात. राऊत साहेब एका मीटिंग मध्ये आहेत, ते म्हणून ऑडिबल त्यांना नाही आपण सर, ते ऑडिबल नाही. ऑडिबल ऑडिबल नाही आहेत, ऑडिबल नाही आहेत, जॉईन आहेत. मी करतो त्यांना फोन तोपर्यंत. राऊत साहेब, नाही नाही जॉईन झाले. समन्वय समिती ही नेहमी सकारात्मक पद्धतीनेच काम करत राहील. कुणाला जे जे बोलायचे, जे जे व्यक्त व्हायचे ते व्यक्त होऊ देत. आत्ताच सांगितलं रायमल सरांनी की बाबा अशा अशा पद्धतीने सगळ्यांचं कुणाचं बोलणं चालू आहे. आता मी आजच कोणत्या तरी एका ग्रुपवर म्हटलं होतं की यशाचे वाटेकरी भरपूर जण असतात, अपयशाचे धनी कोणी नसतात. पण अपयशाचे वाटेकरी सुद्धा व्हायला समन्वय समिती तयार आहे समाजासाठी निश्चितच. कारण शेवटपर्यंत समाजासाठी झटत राहणारी समन्वय समिती म्हणूनच आपण कार्यरत राहणार आहोत. आज कौतुकाने सांगावं वाटतंय की 60 पेक्षा जास्त वय झालेले आमचे पीजी भाऊ असतील, अकोटकर साहेब असतील, प्रदीप दादा जानवे असतील, भगवानजी राऊत असतील, ही सगळी मंडळी की एवढ्या आत्मीयतेने एवढे धडाडीने कामं करतायत आणि धडाडीने कामं करून हे यश आपल्याला पदरात मिळणार आहे. इथं कुणाचं एकट्याचं यश नाहीच आहे, हे सर्व सामूहिक यश आहे. आणि जोपर्यंत सामूहिक यशाची ताकद आपल्याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपलं जीवनच निरर्थक आहे असं मला तरी वाटतं. मी राऊत साहेबांना परत एकदा फोन करतो, तोपर्यंत कुणाला बोलायचंय, पीजी भाऊ बोलायचंय का तुम्हाला काही? राऊत साहेब येईपर्यंत, राऊत साहेब आले की मग पुन्हा राऊत साहेबांना देऊ. ते म्हणले की मी येऊ शकत नाही, पण म्हणलं या 5 मिनिटं का होईना या तुम्ही बोला, कारण बोलणं गरजेचं आहे आज. कारण गेले महिनाभर आपला मेळावा. भाऊ अनम्यूट करा प्लीज. भाऊ म्यूट. हा, गेले महिनाभर बोला. आपला मेळावा झाल्यावर गेल्या 10 दिवसापर्यंत कुणी काही बोलत नव्हतं, परंतु वेगवेगळे कमेंट सुरू झाले आणि मला दुर्दैव वाटतं. 1 मिनिट. हा राऊत साहेब या ना. बर 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 बर. तुम हो चालेल, उद्या चर्चा करू. बोलतो मी तुमच्याशी काय काय झालंय ते. मग ओके, थँक्यू राऊत साहेब, थँक्यू राऊत साहेब. खेदाने मला हे सांगावं वाटतं की ज्या जिल्ह्यात असं एक तेजस्वी नेतृत्व समाजाचं आहे त्या जिल्ह्यामधनच काही जण चुकीच्या कमेंट्स करतात. तर मला वाटतं अशा ज्या कमेंट्स येतील इथून पुढं कोणत्याही ग्रुपवर, रायमल सर ऐकताय ना तुम्ही सुद्धा? यस सर, यस सर. हा ऐका. हा, की जे कुणी असे कमेंट्स करतील यांना इग्नोर करायला शिका, यांना राहू देत, त्यांच्या त्यांच्या कोशामध्ये राहू देत, तरच आपल्याला पुढचं छानपैकी काम करता येणार. आपण त्यांच्या मागे धावत जाऊन आपण एका चांगल्या कामाकडचा फोकस तिकडे वळवण्यासारखं
काहीच काहीच नाहीये बघ, आणि वळवू पण नाही. कोण म्हटलं? हॅलो तांबटकर साहेब, बोलायला संधी देतो. नमस्कार. व्हिडिओ, हा व्हिडिओ चालू केला, व्हिडिओ चालू करा म्हणजे मग बोलायला संधी देतो. हा व्हिडिओ चालू करा, दोन शब्द संपवतो माझे. ज्यांना ज्यांना वाकडे तिकडे बोलायचं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आमदारांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहू, त्यांना साथ देऊ, ते आपले प्रश्न नक्कीच सोडवणार आहेत. आता दुर्लक्ष करायचं मला पीजी भाऊंनी शिकवलंय की मानकर सर, नकारात्मक ज्या पोस्ट असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिका, त्यावेळेस आपण चांगल्या कामावर कॉन्सन्ट्रेट किंवा एकाग्र होऊ शकतो. असे पीजी भाऊ, जानवे दादा, काकोडकर साहेब हे कायम सांगत असतात की ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, तरच आपल्याला जे काही निश्चित यश मिळवायचे ते मिळणार आहे. त्यामध्ये सगळ्यांची, आता कोणा कोणाची नावं घेऊ हा प्रश्न आहे, की सगळ्यांनी इतकं अतुलनीय काम केलेलं आहे आणि असंच काम आपण आणखी करत राहणार आहोत शिक्षणाच्या बाबतीत. आता आपण आपले संत बोलिंग आर्थिक विकास महामंडळ म्हणून आपल्या संतांना आपण पूर्ण समाजाप्रती एक भावना म्हणून त्यांच्या नावाने आपण हे आर्थिक विकास महामंडळ करतोय. पुढे शैक्षणिक बाबतीत काम असेल, आपलं आरोग्याच्या बाबतीत काम असेल, हे आपल्याला निश्चित कामं करायची. आपल्याला जे सामाजिक प्रश्न आहेत त्या सामाजिक प्रश्नात सुद्धा आपल्याला नंतर हिरेरीने भाग घ्यायचा आहे. म्हणून जे जे बोलतील, बोलणारे ऐकतायत बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, म्हणजे ते स्वतः जरी ऐकत नाही तरी त्यांनी ज्यांना पाठवलेलं आहे ते निरोप घेण्यासाठी पाठवलेलं आहे. ही आपल्या दृष्टीने एक आनंदाची बाब आहे की अशी मंडळी सुद्धा ऐकण्यासाठी सुद्धा आतुर आहोत. म्हणजे आपण जे काम करतोय ते योग्य पद्धतीने करतोय, त्यामुळे चोरून का होईना, चोरून का होईना ते ऐकतायत, याच्यामध्ये छानपैकी सहभागी होत आहेत आणि हेच आपल्याला हवंय. आणि जोपर्यंत आपण योग्य मार्गावर आहोत तोपर्यंत हे चोरून ऐकणार आहेत. पण माझी विनंती आहे सगळ्यांना की आपल्याला चोरून ऐकायची गरज पडली नाही पाहिजे कधी. अशा पद्धतीने जर आपण समाजकार्य केलं तर निश्चितच आपल्याला तोंड लपवायची गरज पडणार नाही, लपून राहायची गरज पडणार नाही, कोणाबद्दल वाकडे तिकडे बोलायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे पीजी भाऊ, पीजी भाऊंना बोलायचंय. पीजी भाऊ बोला. हॅलो. हा येतोय आवाज. हॅलो येतोय का? आवाज येतोय का? हो येतोय. आंबेडकर साहेब 2 मिनिटं थांबा ना, मी तुम्हाला संधी देणार आहे. हे बोलणारे आहेत ना त्यांना बोलू द्या, तुम्हाला संधी देणार आंबेडकर साहेब नक्की आली. बरोबर. हा पीजी भाऊ बोला प्लीज. हा काय झालं, आता मागच्या आठवड्यात रायमुळकर सरांनी आम्हाला वेळ दिला होता, पण नाईलाजास्त होते जरांगे साहेबाच्या कार्यक्रमामुळे आपली मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. त्या तेवढ्याकरता मी पुण्यात आलो होतो. मानकर सरांनी सांगितलं होतं की या भाऊ तुम्ही आमदार पण येत आहेत आणि यासाठी चर्चा आपण करणार होतो, पण नाईलाज आपल्याला ते दुर्दैवाने आपली त्यांची भेट झाली नाही आणि त्यामुळे हा छोटा कार्यक्रम आपला जो आहे मागणीचा त्याला थोडा विलंब होत आहे, पण तो होईल नक्की ही मला गॅरंटी आणि शाश्वती पण आहे. प्रश्न एक असा आहे माझा की आमच्या नंदुरबार मध्ये 2 कोटी नगर विकास खात्यामार्फत आपल्या समाजाला दिले गेले आपला यांनी गावी साहेबांनी मंत्र्यांनी, तर असं काही आपल्याला प्रत्येक जिल्ह्याला देता येतं का असा एक शोध करायचा आपल्याला, म्हणजे नगर विकास खात्यामार्फत नंदुरबारला मिळाले 2 कोटी. ते पत्र पण आलं तरी मी वाचलं पण तसं, तर तसं स्थानिक आपले आमदार असेल किंवा मंत्री असेल त्यांच्याकडे आपण या नगर विकास खात्यामार्फत मागणी करायला काय ऐकत आहे, म्हणजे तेवढे 2 कोटी प्रत्येक जिल्ह्याला मिळाले तरी भरपूर. तर तसे प्रयत्न आपण आपल्या आपल्या स्तरावर ज्यांचे संबंध चांगले असतील तर त्यांनी प्रयत्न करावे असं माझं मत आहे आणि त्याच चॅनलने आपण काम करावं. तर नंदुरबारला ते पैसे मिळाले. हो नक्कीच. ते पत्र पण आहे माझ्याकडे, मी तुम्हाला देतो ते पत्र. नक्कीच. आमदार साहेबांचा आपण आमदार साहेबांबरोबर आपण ह्या बाबतीतही बोलू. हा विषय मला आमदार साहेबांनी हा विषय बरं का सर, मला आमदार साहेब कर्नाटकचा होता पण आमदार साहेब आपल्याला मीटिंग मध्ये लिव्ह झाले वाटत. येस येस येस. तर ते थोडस माहितीसाठी टाकावं असं माझं मत आहे आणि पुढची तारीख लवकर घ्यावी मानकर सर आता, कारण वेळ कमी आहे, तर आता आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आता आणि मुंबईची भेट होणं फार गरजेचं मुख्यमंत्री त्यांची.
भाऊ अहो कंटिन्युअस अगदी कंटिन्युअस म्हणजे चालू आहे आपले चालू प्रयत्न आपले प्रयत्न चालू आहेत आपले पण आता यश येत नाही यश येईल हो भाऊ यश येणारच आहे येणारच येश येईल आपण आपण प्रयत्न करतोय लोकांना कळू देत ना आपण प्रयत्न करतोय येत नाही आता भेट होणार होती भाऊ प्रशासकीय पद्धत असते प्रशासकीय पद्धतीमध्ये आता दिलं आणि त्यांनी आपण मागितलं आणि त्यांनी दिलं की असं नाही होत शासन असं नाही होत असं नाही होत असं नाही होत असं नाही होत सरकार बजेट बजेटला प्रोविजन ठेवायला करावं लागेल की पुन्हा या बजेट मध्ये मिळणारच आहे यासाठी भगवान राऊत साहेब अक्षरशः 3 वेळा मेकरला जाऊन आलेत औरंगाबाद वरनं जाऊन आले तिथून व्हिडिओ कॉल केलाय तिथून बोलणं झालेत आता आमदार साहेबांनीच तुम्ही सांगितलं की मी ज्यावेळेस फोन केला होता त्यावेळेस आमदार साहेब स्वतः सीएम साहेबांच्या समोर बसलेले होते तरी सुद्धा त्या व्यक्तिमत्वाने फोन उचलला आणि एवढंही सांगितलंय की तो फोन उचलून मी काय बोलतोय ते सीएम साहेबांनाही ऐकवलं त्यांनी म्हणजे या सगळ्या गोष्टी चांगल्या चालू आहेत प्रयत्न चालू यश येईल थोडासा वेळ लागेल थोडासा वेळ म्हणजे 1 महिन्याच्या आत मिळते म्हणजे त्याला वेळ नाही म्हणता येणार आपल्याला वेळेत काही हरकत नाही हो काही बोलू द्या आपले लोक आहेत बोलून ऐकत राहायचं काय त्याला ऐकत राहायचं त्यांच्याकडे आपण पुष्पगुच्छ घेऊन जाऊ त्यांच्याकडे सगळेजण आपण 50-60 जण आपण छानपैकी पेड्यांचा बॉक्स आणि पुष्पगुच्छ घेऊन जाऊयात त्यांच्यावर हात जोडूयात की धन्यवाद तुम्ही सहकार्य केलं आम्हाला जाणीव करून दिले म्हणजे आपल्याला झोपून न देण्यासाठी सुद्धा कुणीतरी कार्यरत राहिलं पाहिजे आपण झोपलो तर कसं होणार मग झोपलो म्हणून ते बिचारे आपली काळजी घेतात ती काळजी त्यांनी घेणं हे निश्चित गरजेचं आहे अगदी आणि ते घेऊ देत त्यांना समाजात अशा लोकांची गरज असते यस 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 चल बाकी शिवाजीदादांनाही बोलायचे बाळासाहेब पांचाळांनाही बोलायचे आता बाळासाहेब पांचाळ कधी कधी बाळासाहेब सुतार लिहितात मोबाईलवर कधी कधी बाळासाहेब पांचाळ मग बाळासाहेब सुतार म्हणायचं का पांचाळ म्हणायचं बाळासाहेबांची परवानगी घेऊन आपण आधी शिवाजीदादांना आपण विनंती करतो की शिवाजीदादा तुम्ही तुमचं मत व्यक्त करा जय विश्वकर्मा सर्वांना जय विश्वकर्मा त 24 तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत जो आलेख आहे तो अपवर्डच आहे त्याबद्दल कुठली शंका घेण्याचं कोणी काही कारण पण नाहीये आणि बरीचशी चांगली कामं होत असताना तुम्ही मगाशी जसं म्हटलं की जागरूक ठेवण्यासाठी हे लोक थोडी टोचणार पण आपण त्याच्यावरती जास्त चर्चा करण्यात काही मजा नाही आणि मगाशी भाऊ म्हटले की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तसं साताऱ्यातून आता 1-2 कोटी आम्हाला आमदार खासदारांच्या मार्फत मिळालेले आहेत आणि त्या माध्यमातून आमची हाऊसिंग सोसायटी जी होती त्या सोसायटीच्या याच्यामध्ये सामाजिक सभागृह प्लेग्राऊंड आणि वॉकिंग पाथ अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट चालू आहे त्यामध्ये हॉस्टेल विद्यार्थ्यांसाठी ही सुद्धा आम्ही तिथं आत्ता प्लॅन करतोय होतंय भाऊ ते पण फक्त त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी तेवढं सक्रिय राहून तिथं जर काम केलं तर ते शक्य आहे आणि सर हे काम चांगलं होतंय फक्त बोलणाऱ्या लोकांच्याकडे इग्नोर करूया काय आपण आपल्यात वाद घालण्यात काय मजा नाही अशा पद्धतीने थोडंसं वातावरण चांगलं ठेवूनच आपण काम करूया एवढीच सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव आपल्या बरोबरच आहे जय विश्वकर्मा आपल्या बरोबर म्हणजे तुम्हाला तुम्ही राहणारच तुम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत त्याच्यामुळे तुम्ही राहणारच निश्चित आहे अगदी काही वादच नाही आदरणीय बाळासाहेब पांचाळ धन्यवाद सर जय विश्वकर्मा जय क्रांती सहसा मी पूर्ण नावही लिहित नाही बाळासाहेब म्हणल्यानंतर सर्वांना लक्षात येते आणि तुमच्या सगळ्यांच्या सहवासात मार्गदर्शनाखाली 2018 पासून समन्वय समितीचा एक समन्वय या नात्याने काम करतो मला असं वाटतंय की समन्वय समितीच्या या एकूण प्रवासामध्ये आपण जो पुण्याचा आळंदीचा जो आपला मेळावा झाला ही खऱ्या अर्थाने एका समाज चळवळीला सापेक्ष रूप देण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदा समाज सुधार समाजाच्या वतीने झालेला आहे आणि या सामाजिक याच्यामध्ये आज समाजाला एक निश्चित दिशा मिळालेली आहे
आणि त्या दिशेनुसार एक आपल्या सोबत सगळे हेडफोन हेडफोन रिमूव्ह का छान आवाज येत हेडफोन रिमूव्ह करू का निश्चित आता येतो सर आवाज रिमूव्ह करा तुमचा हे होतंय आवाज हे होतोय आता येतो क्लिअर एकदम छान परफेक्ट अगदी ऍट बाळासाहेब सारखा आवाज येतोय बघा आवाज आवाज आला पाहिजे आपला असो काय होतंय एखाद्या वेळेस आपण जे काही सार्वजनिक व्यासपीठ असतात समाजाचे विचारमंच असतात या ठिकाणी एक जेव्हा आपण एकत्र येतो त्यावेळेस आपण सकारात्मक विषयावर चर्चा केली पाहिजे आणि समन्वय समितीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये एक समाजाला एकत्रित करण्याचा जो प्रयत्न केला तो यशस्वी झालेला आहे मेळाव्याच्या माध्यमातून हा फक्त मेळावा नव्हता तर इथून पुढे सुतार समाजाच्या कामाची इथून पुढच्या समाज चळवळीची दिशा दी आता समाज चळवळ हा शब्द पहिल्यांदा आपल्यापैकी किती लोक म्हणजे या समाजामध्ये जे काही व्यक्त होतात अशा किती लोकांना कळते तर याच्यामध्ये काय होते की समाजात भूमिका घेऊन आणि सर्वप्रथम समाजाचे मूलभूत विषय घेऊन हा आळंदीचा मेळावा आपण ज्या पद्धतीनं सर्व समाज बांधवांनी घेऊन याला यशस्वी केलं त्यामुळे मला असं वाटतं की हे टीका टिप्पणी करणारे जे काही दोन चार आहेत मी स्पष्ट नाव घेऊन सांगतो काल सतीश शिंदे आपले संन्यास काय ते सामाजिक कार्यातून संन्यास घेतलेले पूर्व आश्रमीचे आपले समाज नेते यांनी काल काही व्यक्त केलं तर त्या ठिकाणी आपण त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी ते उत्तर दिलं पाहिजे कारण याच्यातून काय होतं दोन चार लोक आहेत त्याच्यातले अर्धे तर आम्ही संपवून टाकले यामुळं समाजाची ही दिशाभूल जी आहे ती व्हायची थांबेल या समाजाची चळवळ ही आजची कालची नाही 1911 या समाजातली पहिली संस्था संघटना ही सीपी बेरार मध्ये रजिस्टर झालेली चंद्रपुरातून त्याच्यानंतर नामदेव सुतारांच्या पासून म्हणजे 1974 पासून 2003 ते कालचा 2023चा समन्वय समितीचा मेळावा हा एवढे मोठे एक स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेली चळवळ आहे नामदेव सुतारांची चळवळ आहे हुतात्मा रामचंद्र कृष्णाजी सुतारांची चळवळ आहे यशवंतराव चव्हाणांचं ज्यांनी सामाजिक गुरु असलेल्या रामभाऊ सुतारांची चळवळ आहे त्यामुळे ही सुताराची चळवळ ही स्वाभिमानी आणि अतिशय एक वेगळ्या दिशेची चळवळ आहे हा इतिहास समाजापुढे आला पाहिजे आणि त्या इतिहासावर काम करणारी महाराष्ट्रातील एक माझा छोटा मोठा प्रयत्न म्हणजे समन्वय समितीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील समाजाच्या मूलभूत विषयावर आणि कारण क्रांतिकारकाच्या विचाराचा वारसा आणि समाजसेवेचा वसा घेऊन आपण विश्वकर्मा क्रांती दलाच्या माध्यमातून काम करतो आणि ज्या ठिकाणी कुठं काय असं दिसतंय आपल्याला की समाजाची कुठे दिशाभूल होती त्या ठिकाणी समाजातील जे जाणकार लोक आहेत किंवा एक जे जबाबदारी समजतात अशाने व्यक्त झालं पाहिजे नवे गव्हाळाचे धनी काय सत्य आम्हा म्हणी नवे गव्हाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावं अशी बरे हे समाजामधलं एखादं काहीतरी टॉमटिंग केलं की त्याला तिथंच उत्तर द्या त्याला इग्नोर करू नका फार लई आपल्याला हे आपण जे करतोय ना या सगळ्याच्या पाठीमाग एक आपल्याला एक जबाबदारी आहे समाजाची आणि समाजातले जबाबदार लोक मिळून आपण समन्वय समिती ही समाज साक्ष केलेली आहे एखादा माणूस बोलतो ना मग त्याचं योगदान किती आहे द्या ना त्याला त्याला बोलतो व्यक्त होतो अरे जो जिवंत आहे म्हणून तो बोलतो ना आणि हे करताना जो एखादा व्यक्ती बोलतोय तर त्याच्या पाठीमागे त्याचं काम मी समजून घ्या किंवा त्याचं काम काय याचं योगदान काय खरंच तो समाजाच्या मूलभूत विषयापर्यंत पोहोचतो का तो समाजामधल्या किती लोकांपर्यंत पोहोचतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या पाहिजे त्याच्यामुळे एक सॉर्टिंग करायची वेळ आलेली आहे की समाजामधला सक्रिय कार्यकर्ता कोण समाजामधला समन्वयक कोण समाजामधला केवळ आणि केवळ काहीतरी धूळ ठेवून एखादा स्टंटबाज कोण ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या क्लिअर झाल्यात त्याच्यामुळं समन्वय समितीच्या आजच्या कार्यपद्धतीवर हा संपूर्ण समाज बांधवांचा विश्वास आहे आणि समन्वय समितीशिवाय आपल्याला समाजाला पर्याय नाही अगदी ग्राउंड पातळीवर गाव खेड्यामध्ये तालुका स्तरावर आपल्या छोट्या छोट्या संस्था आहेत
त्या सर्व समाज बांधवांना, त्या छोट्या छोट्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आपण एकत्र घेऊन हा समन्वय समितीचा महाराष्ट्रव्यापी पसारा आपण अगदी शिस्तीमध्ये या पद्धतीने घेऊन जातोय. मानकर सरांसारखं अतिशय ज्यांना म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरच नेतृत्व मिळालंय, तिजी भाऊ असतील, प्रदीपदादा जानवे असतील, दिलीप काका कोटकर असतील, राऊत सर असतील, किंवा आपले आनंददा मिस्त्री असतील, हे सगळे समन्वयक आमचे शिवाजी अण्णा आहेत. या सगळ्यांच्या अनुभवातून यांची कष्ट आहेत ना, त्यामुळे कुणीतरी उगा काहीतरी चमकायचा प्रयत्न केला, कुठे काहीतरी व्यासपीठ जे व्हॉट्सअप मिळते त्याला ते काहीतरी लिहिते, तर त्याला फारले आपल्याला एवढं हे करायची गरज नाही, त्याला ताबडतोब त्याच ठिकाणी आपण उत्तर देऊ. आणि ह्या सर्व कामामध्ये मला एक असं सुचवायचं होतं की समन्वय समितीच्या माध्यमातून आपला महामंडळाचा विषय झालेला आहे, पण एक समाज चळवळ म्हणून आपण एक मोठा व्यापक एक उपक्रम हाती घ्यावा. समाजाच्या आपण ज्या विविध विषयावर आपल्याला काम करायचंय त्या हिशोबानं समाजाचं सर्वेक्षण हे आपण आपल्या पातळीवर समन्वय समितीच्या पातळीवर एक समाजाचं सर्वेक्षण आपण डिजिटल स्वरूपात सुरू केलं तर महाराष्ट्रभरामध्ये आज समन्वय समितीची जी ताकद आहे तर एकूण 36 जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत आज समन्वय समितीच्या माध्यमातून समाजातला आपला समाज बांधव याच्यापर्यंत पोहोचून आपण एक पूर्ण केंद्रीय म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी समन्वय समिती ठेवून आपण जर महाराष्ट्राचं सर्वेक्षण केलं तर यामध्ये आपल्याला समाजाचे विविध स्तर लक्षात येतील, किंवा समाजाचा शैक्षणिक स्तर काय, समाजाचा आर्थिक स्तर काय, समाजाच्या आता एकूण याच्यामध्ये समाजाच्या रोजगारामधल्या आणखी काय गोष्टी आहेत, किंवा समाजाचा रोजगार कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे, किती लोक स्वयंरोजगारात आहेत, किती लोक लाकडी याच्यावर आहेत, या हिशोबाने एक अभ्यासाचा भाग म्हणून, कारण समन्वय समितीच्या मसुद्याप्रमाणे आपण समाजाचे विविध उपक्रम हाती घेऊन आणि हे उपक्रम राबविण्यासाठी त्या त्या भागामधल्या समाज संस्था असतील, संघटना असतील किंवा आपल्यासारखे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत या माध्यमातून करता येईल. तर समन्वय समितीच्या माध्यमातून एक महाराष्ट्राचं, संपूर्ण महाराष्ट्राचं आपण समाजाचं सर्वेक्षण करावं, ज्या माध्यमातून आपण सुतार समाजाचं, आपल्याला काय फार मोठी अवघड गोष्ट नाही, आपल्याकडे भरपूर लोक, आपण एक ग्रुप काढला तर तिथं हजार लोकांमधले 500 लोक नुसत्या देवाच्या फोटो ढकलण्यावर त्या सगळ्याला काम लागेल. प्रत्येकानं आपलं स्वतःचं कुटुंब, स्वतःच्या कुटुंबासहित आपण ज्या गावामध्ये राहतो तिथले 550 कुटुंब आणि आपल्या नातेवाईकापर्यंत हा निरोप जरी पोहोचवला तरी मला असं वाटतंय की जास्तीत जास्त आपण 15 ते 1 महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचं एक समाज सर्वेक्षण आपण करू शकू, ज्या माध्यमातून एक प्रश्नावली, आता प्रशासनामधलं पूर्ण ज्ञान असलेले मानकर सर आहेत, त्यांना तो सामाजिक स्तराचा इंडेक्सही त्यांना हे करता येईल, म्हणजे एकंदरीत आज जे विविध समाज ज्या पद्धतीनं आंदोलन करतात त्यांच्याकडे त्यांच्या समाजाचा एक डाटा असतो, त्यांच्याकडे त्यांच्या समाजाचा एक अभ्यास असतो, तो निश्चित अभ्यास सुतार समाजाकडे राहावा, सुतार समाजाकडे तो अभ्यास राहिला तर निश्चित आपल्याला हे कळेल की आज आपण बघतो की आपल्याकडे काही जे विषय आहेत बघ शैक्षणिक याच्यामध्ये मुलीचा स्तर किती आहे, शिक्षणाचा मुलांचा स्तर किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या इंडेक्समध्ये उतरवता येतील, त्यासोबत आपल्याला समाजाचा आर्थिक स्तरही लक्षात येईल आणि या दृष्टीने वेगळे वेगळे उपक्रम घेऊन आपण काम करू. आणि याच्यासाठी आपण माझी समन्वय समितीचे आमचे सर्व ज्येष्ठ समन्वयक यांना एक विनंती आहे की हा विषय पटलावर घ्यावा आणि याच्यावर आपण पुण्यात मानकर सरांकडे बसून एक बैठक घेऊन मग याला डिजिटली स्वरूपामध्ये कसं इझी करता येईल आणि समाजामधले सगळे सुशिक्षित लोक, समाजामधले सगळे कारागीर लोक, आज समाज चळवळीमधला सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो आहे कारागीर वर्ग आणि हा कारागीर वर्ग आज अत्याधुनिक याच्याकडे कामाकडे जातोय आणि हा जर झाला तर आपल्याला स्वयंरोजगार उपलब्धी असेल, समाजाचे विविध प्रश्न असतील, त्यासोबत शासनाकडे आपण ह्या ज्या मागण्या मांडल्या किंवा एक महामंडळ झालं मग याच्या पुढचं काय, तर याच्या पुढे आपल्याला महाज्योती आहे, ओबीसीच्या विविध योजना आहेत, त्या योजना आपल्याला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीच एक म्हणजे ज्याला काय म्हणता येईल आपल्याला केंद्रीय पद्धतीची एक संस्था किंवा केंद्रीय पद्धतीची एक समिती म्हणून आपण समन्वय समितीला स्वीकारलेला आहे आणि समन्वय समितीनं
विविध उपक्रम घेऊन हाती काम करा, विविध विषयावर काम करावं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी सक्रिय ठेवावं. समाजामधला अतिशय काम करणारा घटक आज समन्वय समितीकडे आहे, त्यामुळं जे बिनकामी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. बाकी अण्णा बापू हे आमचं शिंदे सरकार बिरकार हे सगळं आम्ही सांभाळून घेऊ. हे काय नाही, लोक यांना तसे हे येत राहतात आणि यांच्याकडे फारले दुर्लक्ष, यांच्या फारले समाजावर असे उपकार आहेत असे कोणी नाहीत. हे ज्या दिवशी आता मी हा माझा पुढचा शब्द बोलतो, यांना समाज चळवळीचा 0% इतकाही बी यांना नॉलेज नाही. या समाजामध्ये 1974 पासूनचे हे माझ्याकडे पुरावे आहेत, नामदेव सुतारांचे, शरद पवारापासून यशवंतराव चव्हाणापर्यंत, वसंतराव पाटलापासून ते सुधाकरराव नायकापर्यंत निवेदन दिलेले समाजाचे लोक आहेत. आणि यांचा जर अभ्यास बघितला तर याच्यामध्ये समाजाची ही तीव्र तळमळ दिसते. ते मधातच कोणीतरी उठतंय, सुताराला कोणती तरी एमटी करा म्हणते, मधातच कोणीतरी उठतंय, सुतार समाजाला ओबीसी मध्ये काहीतरी हे करा म्हणते, तर ह्या गोष्टी होत नाही. ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक अभ्यास लागतो. आणि योगायोगानं समन्वय समितीमध्ये जेव्हापासून काम करू लागलो आणि तेव्हापासून आज एक संघटना म्हणून काम करताना आमच्या संघटनेची एक दिशा आहे, हा 2001 नामदेवरावांचा ड्राफ्ट आहे. मला अनेक लोक भरपूर विचारतात, आता आणखी काय सांगायचं झालं. बाळासाहेब 1974 भाऊ 1974 या भारत या महाराष्ट्रात नाही, या भारतामधला ज्यांना मंडल आयोग लढला, हा वाचता येत असेल तर बघा, हा थोडासा दिसेल, मंडल आयोग ओबीसी साठी हा नामदेव सुतारांनी लिहिलेला ड्राफ्ट आहे. म्हणजे या पद्धतीचं काम आहे समाजाचं, तर या सगळ्याच्या या सगळ्यांना न्याय देऊ शकणार हा सर्वात समाजाचा प्रामाणिक आणि सक्षम विचारपीठ म्हणलं तर समन्वय समिती आहे. त्याच्यामुळे छोटे मोठे जे काही नाटकबाज लोक आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण हाती घेतलेला हा वसा 100% समाजाचे एक आपण देणं म्हणून काम करूया. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद 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 बाळासाहेब. विनंती एवढीच आहे, सामाजिक सर्वेक्षणाचं सर सामाजिक सर्वेक्षणाचा एक मुद्दा हाती घ्या, ज्या माध्यमातून नक्की नक्की काम करणारा कार्यकर्ता दिसेल. नोट करून ठेवलेलं आहे बाळासाहेब, नोट करून ठेवलेलं आहे. ज्या ज्या काही फिजी भाऊंनी सांगितलेला मुद्दा, प्रेमल सरांनी सांगितलेला मुद्दा, हे सगळे आपण नोट करून ठेवलेले. मला वाटतंय शेलार सरांना, अहमदनगर जिल्हा समन्वयक आहेत, शेलार सरांना त्यांचं मत व्यक्त करायचंय. मला वाटतंय आपण 2-2.5 मिनिटं जर घेतली म्हणजे हो भाऊ सगळ्यांनाच बोलू देतोय, व्यक्त होऊ द्या हो सगळ्यांना. आणि व्यक्त झाल्यानंतर माझा मी एक नवीन प्रस्ताव टाकतो तुम्हाला, हे एकदा सगळ्यांनी व्यक्त होऊ द्या, मग बोलू काय. हा सगळ्यांनी व्यक्त व्हावं त्याच्यासाठी सांगतोय की 2-2.5 मिनिटं प्रत्येकाने घेतले म्हणजे सगळ्यांना बोलता येईल, नाही तर 80-90 जणांना जास्त वेळ एवढं बोलून शक्य नाही आपली मीटिंग उरकणं. म्हणून फक्त विनंती करतोय मी. शेलर सर प्लीज. प्रथम मी सर्वांना जय विश्वकर्मा. आपण आपल्या महाराष्ट्र सकल सुतार समाज समन्वय समिती तर्फे आपण सुतार समाजाला जो न्याय देण्याचा प्रयत्न झाला त्याबद्दल अहमदनगर समन्वय समिती तर्फे मी सर्व राज्य समन्वयकांचे आभार मानतो. तसेच काल माझा जो वाढदिवस होता त्या वाढदिवसाला मी अहमदनगर समन्वय समितीच्या माध्यमातून असे लाईक झाले तर रात्री 11:30-12 वाजून लाईक चालू होते सर. आपली अहमदनगर समन्वय समिती ही कुठेही त्यांना माहीत नव्हती अहमदनगरला, आणि आम्ही एवढं रात्री दिवस प्रयत्न करून आपल्या समन्वय समितीमध्ये ज्या मंडळींना समाविष्ट करून घेतलं त्यांनी प्रथम माझे समन्वय समिती काय कार्य करते आणि कसे करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, आणि त्यामुळे मी प्रथम सर्व समन्वयकाचे आभार मानतो. आणि मी पांचाळ आपले माझे नावकरी बाळासाहेब पांचाळ यांना सूचितो की हा जो विषय आपण सुतार समाजाचं जे सर्वेक्षण आहे ते मानकर सरांशी बोलून गेले 1-2 महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे. मी त्यामध्ये सुतार समाजातील सुशिक्षित अशिक्षित
आयटीआय इंजिनिअरिंग संपूर्ण असा जो मसुदा तयार केला आणि त्या मसुद्यामध्ये शिक्षित किती अशिक्षित किती आणि कुठे कोण किती कोणत्या ठिकाणी जॉब करतोय त्याचं सर्व सर्वेक्षण एकदम जोरात चालू आहे. त्या माध्यमातून आपल्याला त्या समाजाला ज्या ठिकाणी अडचणी त्या माध्यमातून आपण त्यांना न्याय देण्याचा किंवा त्या ठिकाणी कुठे अडचणी त्या ठिकाणी उभा राहण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भोजलिंग काका. धन्यवाद धन्यवाद बाळासाहेब, अगदी मोजक नेमक व्यक्त झाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. की प्रत्येकाने दोन दोन मिनिट्स घेतले तर सगळ्यांनाच बोलता येणार आहे. पुढे कुणाला बोलायचे अकोटकर साहेब आहेत, जानवे दादा आहेत, सगळेच जण आहेत. अजून कुणाला बोलायचे व्यक्त करायचे व्यक्त व्हायचे? जय शोकाना, मी धुळ्यान बोलतोय, गुलाब भांबरे. सध्या राज्यामध्ये आपल्या पीएम विश्वकर्मा योजना लागू झालेली आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे, जे जिल्हे चालू आहेत ऑनलाईन साठी, तर त्या ऑनलाईन साठी सर्व समाज मानवांनी प्रामुख्याने पीएम विश्वकर्माची नोंद जास्तीत जास्त करायची आहे. आमची नोंदणी आता दुसऱ्या टप्प्यावर आलेली आहे, म्हणजे ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राकडे आमची नोंदणी वर्ग झालेली आहे. आता पुढे आम्ही प्रशिक्षणासाठी आमचे आम्हाला आता मेसेज येईल किंवा आमची पुढे वाटचाल चालू होणार आहे. तसेच जास्तीत जास्त समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. जय विश्वकर्मा. धन्यवाद गुलाब दादा, धन्यवाद. अगदी प्रतिकूल परिस्थितीत धुळ्यावरनं ते काम करतायत, अगदी सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, काय चाललंय कोणतं काम करायचंय त्याबाबत हे बोलत असतात. मला वाटतं बळवंत काका पण आलेले आहेत. बळवंत काका अनम्यूट करा तुम्ही आणि बोला. सर्वांना जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा. आपलं 24 डिसेंबर 2024 ला आनंदी मेळावा झाला, त्यामध्ये लातूर जिल्ह्याचा सहभाग आपण म्हणजे सर्व तालुक्यामधून सर्वांनी म्हणजे घेतलेला आहे. आणि योगायोग आमच्याच लगतचा धाराशिव मध्ये येडशी प्रकरण उद्भवलं आपल्या सर्वात ज्ञात आहे. आणि त्यामध्ये समन्वय समितीने की जास्तीत जास्त म्हणजे सहभाग नोंदवून की खरोखरच म्हणजे एक मदत दिलेली आहे. आणि मी समन्वय समितीला जॉईन झाल्यापासून पाहतोय की खरोखरच म्हणजे चांगले उपक्रम आपण हाती घेतलात. त्यामध्ये आपल्याला रायमुलकर साहेबांनी निश्चितपणे जे आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाला आम्ही निश्चित बांधील आहोत. सर्वांना की लातूर जिल्ह्यातर्फे समन्वय समिती समितीला जेवढं का आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं निश्चितपणे करू. आणि या वर्षी की योगायोग म्हणजे लातूर जिल्ह्यामध्येच विश्वकर्मा गृहनिर्माण संस्था यामध्ये अध्यक्ष म्हणून माझी निवडी झालेली आहे. निश्चितपणे लातूर जिल्ह्यामध्ये की भरीव असं कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्याचं नियोजनही चालू आहे. आमच्या अध्यक्ष हरिचंद्र पांचाळ यांच्या माध्यमातून विश्वकर्मा गृहनिर्माण संस्थाचं म्हणजे कामकाज चालू आहे, मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. निश्चितपणे की आताच आपल्याला सांगितलेलं आहे की विश्वकर्मा कारागीर मेळावा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, तसेच सार्वजनिक विचार मंच आपण म्हणतो. आणि त्या मदतीने नंदुरबारला जे काय आपल्याला मदत मिळाली त्या पद्धतीने निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत आहोत लातूर जिल्ह्यामध्ये. आणि अशा पद्धतीने काम आमचं चालू आहे. ज्या ज्या वेळी समन्वय समितीमार्फत आम्हाला दिशा मिळेल, मार्गदर्शन मिळेल, जे काय उद्दिष्ट आपण दिलात त्याप्रमाणे निश्चित आम्ही काम करू अशी ग्वाही देतो. सर्वांना जय विश्वकर्मा. धन्यवाद दादा, धन्यवाद. अगदी छानपैकी तुम्ही दोन शब्दात तुमचं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरवरनं जे दैनिक भास्कर मध्ये मॅनेजर आहेत असे आपले सर्वांचे समाज बांधव आमचे मित्र भागवत दादा पांचाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचं मनोगत व्यक्त करावं. माझा आवाज हो येतोय? छान येतोय. मागील काही दिवसापासून आपण पाहतोय विविध ग्रुप वरती आपल्या समाजाच्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत किंवा 24 तारखेला अधिवेशन झालं
मोठा कार्यक्रम झाला, ज्या मागण्या मागण्या झाल्या होत्या मी केले होते, आता पुढे कोणी फॉलोअप घेतो नाही घेत प्रत्येक ठिकाणी सगळीकडे सांगायची आवश्यकता नसते, पण समाजामध्ये म्हणजे या दोनशी दिवस फार जास्त वापर झाला आणि गॉसिप झाला या गोष्टीचा. मग अशी रायमल सर मध्ये होते, गॉसिप झाल्याच्या नंतर काय होतंय की जे काम करतायत ऍक्च्युअल मध्ये त्या याच्यामध्ये ते थोडे विषय गेले की थोडी नाराजी वगैरे वाटत, आपण कशासाठी करतोय बाबा हे सर्व, यांच्यासाठीच करतोय आणि हेच आपल्याबद्दल असं बोलत असतील तर ते चुकीच आहे. साहेबांपर्यंत मेसेज जातोच, त्यांचं पण मुख्य असतो त्या गोष्टीकडे, आणि परत त्यांना प्रतिउत्तर पण देताना चुका होतातच आपल्याकडनं होतात माझ्याकडनं होतात. त्याच्यावर एकच उपाय की यांना प्रतिउत्तर न देणे किंवा यांना कसलीही माहिती न देता आपलं जे कार्य आहे ते कंटिन्यू चालत राहणे. कुठल्याही गोष्टीला वेळ जातो, तुमचं लगेच महिन्यामध्ये होणार नाही किंवा 2 महिन्यामध्ये असं नसतं की लगेच 15 दिवसात होऊन जाईल. होणाऱ्या गोष्टी ते होणारच आहे, त्याचा फॉलोअप योग्य प्रकारे चालूच आहे सरांचा. त्याच्यामुळे समाज बांधवांनी कुठलीही चिंता करू नये, जे महामंडळ मान्य झालेलं आहे ते प्रॉपर त्याचं काम होणारच आहे एवढंच मी सांगतो. धन्यवाद भागवत दादा, अगदी छान पैकी नेमक्या आणि मोजक्या शब्दामध्ये समाजामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही म्हणजे सोशल मीडियावर त्या तुम्ही अगदी छान पैकी मांडल्यात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि अशा गोष्टींकडे निश्चितच जसं आमदार साहेबांनी सांगितलं, आमदार साहेबांना आपल्या कोणत्या तरी छाटमूट कुणीतरी बोलण्याने ते काही एवढे खचून जाणार नाहीयेत आणि ते काही खचणाऱ्या व्यक्तिमत्व नाहीये. सलग 3 वेळा त्यांनी आमदारकी प्राप्त केलेली, त्याच्यामुळं ते खंबीर आणि गंभीर आहेत, काही काळजी नाहीये. परंतु आपणही भान ठेवणं तेवढंच नितांत गरजेचं आहे की आपल्यासाठी जी माणसं कामं करतात अशा माणसांच्या प्रतीच आपण अविश्वास दाखवणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. यानंतर मी कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे समन्वयक अर्जुन दादा सुतार यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा. आता जे व्हॉट्सअप मीडियावर आता जो विषय झाला की ज्यांना प्रतिउत्तर द्यायचं नाही आहे, पण जे त्यात व्यक्त होतात त्यांना प्रतिउत्तर द्यायचं असेल तर त्यांना पर्सनली द्या असं माझं मत आहे. म्हणजे पर्सनल त्यांना सांगायचं, पहिला फोन करायचा आणि त्यांच्या पर्सनलवर त्यांना ती तिची उत्तरं द्यायची असं एक मला वाटतंय. व्हॉट्सअपवर देण्यापेक्षा असं एक देऊया. आणि जी सगळी जी समन्वय समितीची जी टीम आहे, जी राज्य समन्वय समितीची टीम आहे, जी इतकी धडपडते हेच आपणाला त्याची माहिती नव्हती, पण इतकं त्यांचं रात्रंदिवस काम आहे, रामगुरु साहेबांचं इतकं काम चालू आहे, ते खरोखरच ऐकल्यानंतर छाती भरून येते, ऊर भरून येतोय की खरोखरच तुम्हाला सगळ्यांना हाईट ऑफ आहे, सगळ्यांना खरोखरच नमस्कार. आणि असंच कार्य राहून दे, काही सेवा असेल तर आम्हालाही सभा करून घ्या, आम्हीही ती सेवा द्यायला तयार आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा, धन्यवाद. बोरुडे सर आहेत शिरूरवरनं, बोरुडे सरांना मी विनंती करतो. बोरुडे सर आहात का तुम्ही? बोरुडे सर, ठीक आहे. यानंतर पुणे विभागामधनं आमच्या शिल्पाताई यादव यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं, की निश्चितच सांगायला आवडेल की बऱ्याच दिवसापासून त्या समन्वय समितीमध्ये कार्यरत आहेत आणि पीजी भाऊ त्यांना आपण पुणे विभागाची अकोटकर साहेब आपण सर्व जानवे दादा तुम्ही राज्य समन्वयक आहात की आपण त्यांना पुणे विभागाची आपण महिला समन्वयक म्हणून पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची आपण जबाबदारी देणार आहोत. तर अशा शिल्पाताई यादव यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्ते सर्वांना. जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा. मी शिल्पा सत्यराजी यादव, मी पुण्यातून आहे. मी सध्या महिला आयोग रुपालीताई चाकणकर यांच्या बरोबर काम करते आणि तसेच मी खडकवासला विधानसभेची उपाध्यक्ष आहे. मी पहिल्यांदाच तुमच्या सर्वांना भेटतीये
आणि माझी थोडीशी ओळख सुरुवातीला देते. आणि तुमच्या सर्वांची ओळख मला आपल्या या मीटिंगच्या माध्यमातून झालेली आहे. अशा पद्धतीने मी समाजकार्य करते, प्लस मी फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे. माझे क्लासेस चालतात पुणे कॉर्पोरेशन मधून सुद्धा. मी आता योगाचे क्लासेस घेते आणि ताईं बरोबर सध्या काम करत आहे. आणि आता तुम्ही जे सगळे जे काही बोलत होतात त्याबद्दल, जे तुमचं तुमचं जे काही चाललेलं होतं ते पुन्हा पुन्हा ते विषय काढण्यात काही अर्थ नाहीये. जे चाललंय ते छान चाललंय. आणि मला असं म्हणायचंय की बचत गटाचा जो विषय होता तर त्याची पूर्ण जबाबदारी मला महिलांच्या ह्याच्यातून दिली तर बरं होईल. धन्यवाद. छानच छानच. समन्वय समितीसाठी ताई तुम्ही एक नवीन मुद्दा दिलात की महिला बचत गट समन्वय समितीच्या हेड खाली एक समन्वय महिला बचत गट असं आपण स्थापन करायला काही हरकत नाही. तुम्ही त्याचा एक व्यवस्थित मसुदा बनवा. तो मसुदा आपण छानपैकी एक आपण पुण्यामध्ये मीटिंग लवकरात लवकर घेणार आहोत. त्यामध्ये तुमचं नियुक्तीपत्रक की पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय समन्वयक म्हणून हे नियुक्तीपत्रक सर्व राज्य समन्वयकांच्या माध्यमातून आपण तुम्हाला देऊ. त्यावेळेस तो मसुदाही आपण मंजूर करून घेऊ. आणि बचत गटाचं पश्चिम महाराष्ट्र पुरतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही त्याचं नेतृत्व स्वीकारा असे एक वैयक्तिक एक प्रशासकीय समन्वयक म्हणून माझी विनंती आहे. निश्चितच पीजी भाऊ असतील, अकोटकर साहेब असतील, जानवे दादा असतील, आनंद मिस्त्री साहेब नाहीयेत, भगवान राऊत नाहीयेत आज राज्य समन्वयक, हे यांच्या मान्यतेने आपण पुढची कार्यवाही निश्चित करू. परंतु तुम्ही आम्हाला जोडले जातात. हा बोला बोला ताई बोला ताई. मी हे अजंता महिला बचत गट म्हणून एक दाहिरीमध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेच्या अंडर खाली आम्ही 500 महिलांचा बचत गट आहे. आणि या 500 महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही कामं खूप केलेली आहेत. काही छोटे छोटे रोजगारही उभे केलेले आहेत आणि कमी व्याजाने पैसे. येस छान ताई. नक्कीच अगदी नक्कीच. तुम्ही तुम्ही जे बचत गटाबाबत समन्वय समितीच्या मार्फत बचत गटा मार्फत जे काही समाजाचं काम करायची तुमची काही मनोकामना आहे त्याबाबत काही वादच नाही. निश्चितच ह्याबाबत सकारात्मकच राहील समन्वय समिती. तुम्ही पूर्ण तुमचा जो एक प्लॅन तयार करा आणि त्याप्रमाणे आपण पुढे जायला काही हरकत नाही. आणि आजपासून तुम्ही समन्वय समितीमध्ये कार्यरत आहात. तुम्ही अगोदरपासूनच आहात परंतु मलाच वेळ ते शक्य होत नव्हतं. अगदी तुम्ही महामेळाव्याला सुद्धा आलेला होता त्यावेळेसही त्या प्रचंड गडबडीमुळे आपला पूर्ण संवाद होऊ शकला नाही. काही हरकत नाही दाई ताई. धन्यवाद तुमचे आणि निश्चितच पुढील गोष्टी आपण सकारात्मक पद्धतीने करू. धन्यवाद ताई. धन्यवाद. यानंतर अजून कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी आपला हँड रेज करावा किंवा मोबाईलच्या समोर असा कॅमेऱ्याच्या समोर आणावा की जेणेकरून आपल्याला मला समजेल की तुम्हाला व्यक्त व्हायचंय. अजून अकोटकर साहेब किंवा अण्णांना बोलायचंय. ज्ञानेश्वर अण्णा सुतार राजगुरुनगर हे श्री विश्वकर्मा पंचायत सुतार आळंदी देवाचे इथं माजी अध्यक्ष आहेत. त्यांचं आळंदीमध्ये जे काही आपल्या महामेळाव्यासाठी आपण 450 बांधव निवासाची सोय केलेली होती त्याच्यामध्ये अण्णा असतील, आबा असतील यांनी सर्वांनी हिरिरीने भाग घेतलेला होता आणि समाज बांधवांची सोय केलेली होती. तर मी अण्णांना विनंती करतो की अण्णा त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ईश्वर मोहन सुतार राजगुरुनगर. आतापर्यंत समन्वय समितीच्या माध्यमातून जी पण कामं झालेली आहेत किंवा जो आळंदी या ठिकाणी महामेळावा संपन्न झाला त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जो समन्वय बांधव आला ते बघून अत्यंत आनंद झाला. आणि त्यामध्ये ज्या काही चर्चा झाली विशेषतः आपल्याला आपल्या समाजाचे जे आमदार संजयजी रायमुळकर साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं, त्याचप्रमाणे विद्यानंद महाकर सह समन्वयक यांनी जो हा समन्वय घडवून
हा महामेळावा त्या ठिकाणी घेतला त्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आपल्या राज्यात माननीय शिंदे काही गोष्टींचा आपल्याला केलेलं आहे. त्यामध्ये वल्लीन काका आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा इतर काही आपल्या ज्या 13 मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात सुद्धा आपण पुढे चर्चा करणार आहोत. आणि आता महाराष्ट्रातून काही व्यक्तींच्या जे चर्चा ऐकायला मिळाली सर्व सकारात्मक चर्चा आणि त्यावरती एकमेकांची देवाणघेवाण आपल्याला घडू लागली अशाच प्रकारे पुढे हे कार्य होत राहो. आणि आपल्या समाजासाठी जे आपण मागण्या मुख्यमंत्री साहेबांकडे माध्यमातून जाणार आहोत तो क्षण या ठिकाणी लवकर यावा अशी विनंती करतो. आणि अंबी संस्थेच्या वतीने सुद्धा पंढरपूर या ठिकाणी एक धर्मशाळा चालू आहे आणि ते नियोजन झाल्याच्या नंतर आम्ही सर्व समन्वय समिती असेल आळंदी संस्था असेल यांच्या माध्यमातून आपणापर्यंत मदतीसाठी येणार आहोत. त्याही कार्याला आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि ते कार्य सुद्धा निश्चितच. अण्णा अण्णा तुमच्या इथं बहुतेक नेटवर्कचा इश्यू दिसतोय त्याच्यामुळे तुमचं तुटक तुटक का होईना बोलणं ऐकायला आलं. अण्णांचं म्हणणं होतं की समन्वय समितीच्या माध्यमातून जे काही सकारात्मक काम चालू आहे या सकारात्मक कामाला श्री विश्वकर्मा पंचासुतार संस्था आळंदी देवाची याचा पूर्ण पाठिंबा आहे. ह्या पाठिंब्यावरच भविष्यामध्ये काही समन्वय समितीचं जे काही काम असेल त्यात संस्था हिरिरीने भाग घेईल असंही अण्णांचं म्हणणं होतं. त्याचप्रमाणे अण्णांचं हेही म्हणणं होतं की जसं महाराष्ट्रामध्ये श्री क्षेत्र आळंदी येथे जशी समाजाची एक भव्य वास्तू निर्माण झालेली आहे त्याप्रमाणेच श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुद्धा आपण संस्थेने मोठी जागा घेतलेली आहे. त्या जागेवर लवकरात लवकर बांधकाम करण्याचा मानस आहे. बराचसा निधी म्हणजे जागा घेण्यासाठीचा निधी भरपूर प्राप्त झालेला आहे समाजाकडनं. बांधकामासाठी सुद्धा त्यांना निधीची गरज आहे की जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम सुतार समाज बांधव ज्यावेळेस पंढरपूर येथे येतील त्यावेळेस त्यांची निवासाची सोय प्लस जे काही आध्यात्मिक जे काही सोहळे तिथे आपण संपन्न करणार आहोत ते संपन्न करण्यासाठी सुद्धा आपल्याला पूर्ण समाजाला त्याची एक मदत होणार आहे. तर ह्या बांधकामासाठी सर्वांनी महाराष्ट्रातनं ज्याच्या त्याच्या परीने मदत करावी असं एक आव्हान माननीय माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर अण्णा सुतार यांनी केलं. निश्चितच अण्णा पूर्ण महाराष्ट्र तुम्ही म्यूट आहात अण्णा अनम्यूट करा. निश्चितच ह्या पूर्ण महाराष्ट्रामधनं तुम्हाला समाज बांधव साथ निश्चितच देतील. हा सर्व प्रस्ताव जो आहे निश्चितच राज्य समन्वयक यांच्या समोर मांडला जाईल. तो पूर्ण प्रस्ताव तयार करून आदरणीय अकोटकर साहेब असतील पीजी भाऊ असतील जानवेदादा असतील भगवान राऊत असतील आनंद मिस्त्री असतील या सर्वांसमोर तो मांडला जाईल. आणि समन्वय समितीच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे पंढरपूर येथील जागेवर बांधकाम करण्यासाठी सहाय्य कसं करता येईल याचाही आपण छानपैकी विचार करू. धन्यवाद. यानंतर मला वाटतं अण्णा झालं ना तुमचं. हा तुमचं नेटवर्क थोडस कमी असल्यामुळे तुमचा तुटक तुटक आवाज येत होता परंतु तुमच्या भावना आणि तुम्हाला जे म्हणायचंय ते पूर्ण सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे यांना. यानंतर मी मिलिंद सुतार यांना विनंती करतो की त्यांनी जे व्हिडिओ चालू करतील त्यांना आपण बोलायची संधी देणार आहोत याची कृपया सर्वांना एक विनंती की राग मानून घेऊ नका
परंतु ज्यांना बोलायचंय त्यांनी स्वतःचा व्हिडिओ चालू करावा ही विनंती. मिलिंद सुतार साहेब व्हिडिओ चालू करा आणि तुम्हाला अनम्यूट करा तुमचा माईक, म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचाल तुम्ही. माझा व्हिडिओ चालू होईना आलाय, काय तर प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुम्ही नंतर बोला मग, बाकीचे तोपर्यंत चालू करायचा प्रयत्न करा, नंतर आपण बोलूयात मग याच्यावर. ह्यानंतर कुणाला बोलायचं, माननीय अरुण दादा सुतार यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करावा त्यांचा आणि बोला. व्हिडिओ चालू केला तर आपल्याला बोलण्यासाठी संधी मिळेल, फक्त एवढी विनंती. जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा. हॅलो. हा, आपल्या समन्वय समितीचं जे काम चालू आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आपले आमदार हॅलो बोलत राहा दादा, सलग बोलत राहा, सलग बोलत राहा. हॅलो हॅलो नको मधी, हॅलो हॅलो बोलण्याचा सगळा पुढे जातो. हा बोलत राहा, बोलत राहा, सलग बोलत. आपण जेवढे आपण आभार मानले तेवढं कमीच आहे. त्यांनी फार मोठं आपल्या महाराष्ट्रातील सुतार समाजासाठी काम केलेलं आहे आणि सर्व समन्वयकांना माझं हे एक सर्वांनी पॉझिटिव्ह बोलावं, सर्वांनी पॉझिटिव्ह बोलावं, निगेटिव्ह शक्यतो कुणीही बोलू नये. आणि ज्या पद्धतीनं आपल्या रस्त्यानं हत्ती चालत असतो त्या पद्धतीने सर्व समन्वयकांनी चालत जावं आणि आपलं काम करत राहावं. कुणीही त्यांना काही बोललं तरी त्यांच्यावर दुर्लक्ष न करून हत्तीप्रमाणे आपली चाल असावी, एवढं माझं सर्वांनाच सांगणे. जय विश्वकर्मा. धन्यवाद दादा, धन्यवाद. हत्तीसारखी चाल आपली आहेच, समाजासाठी जे जे काम करतात त्यांनी हत्तीसारखंच राहिलं पाहिजे. दणदणी टुणटुणी आणि काय अजिबात काही न घाबरताच करायला पाहिजे, ते आपल्या महामेळाने निश्चित दाखवलेलं आहे. त्यामुळं काही हेच नाही, हत्तीसारखं चालायचंच. पण शेवटी आपण जरी हत्तीसारखं चाललं तरी आपलेच बांधव आपल्या पायाखाली येणार नाही, भले तो नकारात्मक असला तरी सुद्धा आपण अजिबात त्याला पायाखाली न घेता समजावून घेणं गरजेचं आहे. ग्रंथमित्र रमेशराव सुतार यांनी पण हात वर केलाय की त्यांना व्यक्त व्हायचंय. आदरणीय ग्रंथमित्र रमेश दादा सुतार, तुम्ही आमदार असताना तुम्ही उपस्थित नव्हता खरं, कारण कालच अण्णा तुम्ही घरच्यांशी बोलताय. अण्णा म्यूटच राहू द्या तुमचा, घरच्यांशी बोलताय ना, मध्ये मध्ये आवाज येतोय तो. म्यूट राहा अण्णा, म्यूट राहू द्या, म्यूट राहू द्या फक्त प्लीज. रमेश दादा, कालच माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुरकर साहेब यांनी तुमचा विषय काढला होता की ग्रंथमित्र म्हणून तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोषाध्यक्ष आहात. ग्रंथालय जिल्हा ग्रंथालय जी चळवळ आहे ती गाव तिथे वाचनालय या संकल्पनेचं महाराष्ट्र शासनाकडनं मार्फत तुम्ही काम करता. त्याबाबतच आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांना तुमच्याशी बोलायचं होतं. निश्चितच पुढच्या वेळेस बोलायच्या वेळेस तुम्हाला मी कॉन्फरन्सवर घेईन, त्यावेळेस तुम्ही निश्चित बोला. आदरणीय ग्रंथमित्र रमेश दादा सुतार. सर्वांना रामकृष्ण हरी. प्रथमतः आपण सर्वजण अलंकापुरीमध्ये 24 डिसेंबरला आलात. माझा आवाज येतोय व्यवस्थित सर्वांना? छान येतोय, छान येतोय. आपण सर्वजण बहुसंख्येनं खरंतर न भूतो न भविष्यती अशा संख्येनं आपण सर्वांनी आमच्या अलंकापुरीमध्ये आपण उपस्थिती दिली, त्याबद्दल पुणेकरांच्या वतीनं समन्वय समितीच्या वतीनं श्री विश्वकर्मा पांचाळ सुधार समाज संस्था पुणे महाराष्ट्र या संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्वांना मी धन्यवाद देतो. आता त्या मेळाव्याचं फलित जर म्हटलं तर गेल्या 50 वर्षामध्ये एवढा समाज कधी एकत्र झाला नव्हता, ते दृश्य आपल्याला त्याविषयी आळंदीमध्ये दिसलं. हे खरं तर आपण आपल्या तोंडाने समन्वय समितीचा मी एक भाग आहे हे बोलणं मी उचित होणार नाही, परंतु लोकांचे सातत्याने जे फोन येत आहेत, ज्या प्रतिक्रिया येतात, त्यांनी तुमच्या सर्व ज्येष्ठ समन्वयकांच्या समोर हे मांडावं असं वाटतं की हे यश निश्चितच केवळ आणि केवळ समन्वय समितीच्यामुळे अधोरेखित झालेलं आहे, यासाठी काही ज्योतिषाची आवश्यकता नाही. आता ज्या काय विषयावर चर्चा झाली आत्ताच्या या मीटिंगमध्ये, तर मानकर सर म्हणतायत तसं त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करूया. पी जी भाऊ पण म्हटलेत आपण आपलं काम करत राहूया आणि खरं तर त्याच भूमिकेतनं आता पी जी भाऊ कोणता प्रस्ताव मांडणार आहेत पुढे जाऊन, तो प्रस्ताव कोणता आहे त्याची मला उत्कंठा लागलेली आहे.
तो प्रस्ताव निश्चितच समाजाच्या हितावर असणार आहे, विकासासाठी तो एक पायाभूतच ठरणार आहे. आता आमच्या आळंदी संस्थेचे माजी अध्यक्ष अण्णा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पंढरपूर क्षेत्री श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज संस्थेचा जो भूखंड आहे त्या भूखंडावर आपल्या संपूर्ण राज्यातील सुतार समाज बांधवांना त्या ठिकाणी राहता येईल. एकादशीच्या दिवशी इतर वेळेस पंढरपूरमध्ये गेला तर त्या ठिकाणी जाता येईल या एकमात्र भावनेने त्या ठिकाणी आपल्याला धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक या संपूर्ण सुविधापूर्ण अशी ती त्या ठिकाणी एक वास्तू उभारायची आहे. त्या वास्तूसाठी संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेमध्ये बांधकाम करण्याचा हा जो ठराव आहे तो पारित झालेला आहे. त्या अनुषंगाने संस्थेची वाटचाल त्या कार्यपूर्तीकडे चालू आहे. त्यासाठी सुद्धा आता मानकर सरांनी निवेदन केलेलंच आहे की ते त्याच्यासाठी मी काय आता वेगळं त्यासाठी निवेदन करू इच्छित नाही. परंतु आता जो समन्वय समितीचा जो हा प्रवाह चालू आहे संपूर्ण राज्यामध्ये आता पीजी भाऊ कोणता प्रस्ताव मांडतायत आणि हे भोजली काकांचं जे आर्थिक विकास महामंडळ आहे रायमोलकर साहेबांनी आपल्याला राजाश्रय दिलेला आहे त्याच्यामुळे ते होणारच आहे. परंतु थोडस त्या पद्धतीने शासकीय काम असतात थोडस श्रद्धा सबुरीने घेतलं तर बरं होईल असं मी या समन्वयाच्या भूमिकेतनं संपूर्ण समाज बांधवांना सूचित करू इच्छितो. कारण कोणतीही गोष्ट आता त्यांनी ज्या अर्थी ते मुख्यमंत्री बोलले तो मीटिंग आपल्या झूम मीटिंगला येऊन त्या ठिकाणी गव्हर्नमेंट पोर्टलला बोलले ते होणार आहे ते फक्त थोडस थांबा होईल ते. आणि रायमुलकर आपल्याला ती वेळ देत आहेत समन्वयकांशी आपल्या संपर्कात आहेत ते तर थोडस धीर धरूया. आणि पीजी भाऊ आपण जो कोणता प्रस्ताव मांडणार आहात त्याकडे मी लक्ष ठेवून आहे त्यासाठी तुम्हाला विनंती आहे. तो आता मीटिंगची वेळ संपत आलेली आहे तर तो लवकरात लवकर मांडावा ही विनंती करतो. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. रामकृष्णारी रामकृष्णारी नक्कीच नक्कीच. पीजी भाऊ जाऊ नका बरं का. पीजी भाऊ जाताल मीटिंग सोडून जाऊ नका. पीजी भाऊ तुमच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं. अजून आकोटकर साहेब आहेत, जानवे साहेब आहेत बोलायला. मीटिंग काय लवकर संपणार नाही. आमदार साहेब आपल्या मीटिंग मध्ये सहभागी झाल्यामुळे निश्चितच आपल्याला जसं अरुणदादा म्हटल्याप्रमाणे 10 हत्तीचं बळ आलेलं आहे. त्याच्यामुळे काही इतक्या लवकर कोणी जाणार नाहीये. त्यामुळे पीजी भाऊ, अरे पीजी भाऊ आहेत ना. हा आहेत आहेत. मला वाटलं गेले की काही पीजी भाऊ. पीजी भाऊ जाणार नाहीत आपल्याला सोडून कधीच. त्यांचा शब्द आहे 2017 सालीच पीजी भाऊ अकोटकर साहेब जानवे दादा या मंडळींनी एक शब्द दिलेला आहे की चांगलं काम करत राहू. 2017 ज्यावेळी समन्वय समिती स्थापन व्हायच्या अगोदर आमचे भगवानजी श्राद्ध असतील, आमचे सोमनाथ आबा भागवत असतील, आमचे समीर दादा भालेकर असतील, दीपक भिलारे असतील, ही जे फाउंडर मेंबर आहेत यांनी साथ सोडली नाही. रात्रंदिवस अगदी जवळजवळ 31 जिल्ह्यामध्ये फिरत असताना त्यांनी रात्रीची दिवसाची कायम साथ दिलेली आहे. म्हणजे ही मंडळी सोडणार नाहीतच. आणि आता हे नातं समन्वय समितीच्या माध्यमातून रमेश दादा इतकं घट्ट नातं झालेलं आहे की हे सहजासहजी तुटणं आता अशक्य आहे. आणि तो म्हणजे ते म्हणतात ना काहीतरी आपल्या सूत्रांच्याच भाषेत, फेविकॉल का जोड आहे मजबूत जोड आहे नाही अशातला काही तो प्रकार आहे. त्याच्यामुळे काही कुणीच मंडळी काही आपल्याला एकमेकांना सोडून जाणार नाही. काही हरकत नाही. अजून अक्कर साहेब तुम्हाला भरपूर बोलायचे, जाणवे दादा भरपूर बोलायचे. तुम्ही आता बोलायला दिलं तर मीटिंग लगेच आभार मानावे लागतील. पण तुम्हाला दोघांनाही अगदी शांतपणे ठेवलेलं आहे. म्हणजे कालच माझं बोलणं झालं दादांशी, जानवे दादांशी, की जानवे दादा म्हणत होते पीजी भाऊ की मला आता ह्या सर्वांमधनं थांबावंस वाटतंय. म्हणलं थांबायचं. समाजकार्य करत असताना जानवे दादांना म्हणलं तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आमच्यासारख्यांसाठी एक प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा आम्हाला अखंड मिळत राहण्यासाठी आपले लोह पुरुष आकोटकर साहेब असतील, आपलं संयमी नेतृत्व पीजी भाऊ असतील, तसे जानवे दादा तुम्ही म्हणजे आमच्यासाठी एक मोठा आधार वडा. आणि आम्ही सोडल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. त्यामुळे तुम्ही समाजकार्य सोडायची भाषा वगैरे ती विसरून जा कृपया. आणि ती काही तुम्हाला परत ती संधी मिळणारही नाही असं म्हणायचं पण नाहीये तुम्ही. नाहीतर ते आदरणीय बाळासाहेब पांचाळांना सांगून ते पूर्ण समाजपटलावर सगळीकडे प्रसारित केलं जाईल. त्याच्यामुळे तुम्ही असं काही म्हणू नका आता की मला सोडायचंय वगैरे. ते जरी म्हटले तर पण समाजकार्य त्यांना नाही ना सोडणार. हा मग तेच सांगितलं मी त्यांना. समाजकार्य त्यांना सोडणार नाही.
समाज सोडणार नाहीये त्यांना, त्याच्यामुळं त्यांनी तसा विचार मनात आणूही नाही. आपले गोरे साहेब आहेत, त्याच्यानंतर आपले वाकचौरे साहेब आहेत संगमनेरवरनं, यांनाही बोलायचंय. दोघांपैकी कोणाचा नंबर अगोदर लावायचा तुम्ही दोघंच सांगा, वाकचौरे साहेबांचा लावायचा का तुमचा लावायचा. एक माजी चेअरमन आहेत, एक विद्यमान चेअरमन आहेत, त्यामुळे तुम्ही सांगा की कोणी कुणाला अगोदर बोलायचंय. त्याच्यानंतर हनुमंतराव पांचाळांना मी फोन केलेला होता, परंतु ते काही जॉईन झालेले दिसत नाहीयेत. काही हरकत नाही, नाही परत दिसले नाहीत ते मला, मी मगाच्यापासून शोधले त्यांना, शोधत होतो त्यांना, काही हरकत नाही. तर मी आदरणीय गोरे दादांना अगोदर संधी देतो की त्यांनी दोन शब्द व्यक्त व्हावेत. त्यानंतर आमचे सचिन दादा आहेत करोचीवरनं, त्यांनी खूप महत्वाचं आणि मोलाचं काम या महामेळ्यात केलं, त्यांनाही बोलायची आपण संधी देणार आहोत. पुन्हा युवा आपले एक युवा नेतृत्व आहे की प्रवीण ज्ञानेश्वर सुतार, यांनाही आपण बोलायची संधी देणार आहे की मुख्यमंत्री रोजगार योजनेमधनं त्यांनी कसा फायदा घेतला याबाबतही बोलणार आहोत. आपलं एक शांत संयमी आणि गोड व्यक्तिमत्व गणेश बोदरे साहेब आहेत छत्रपती संभाजीनगर वरनं, बोलणारे भरपूर जण आहेत. बघा मी कुणाची नावं घेतोय की ज्यांचे व्हिडिओ मला दिसतायत तेच आपले पूर्ण महामेळ्यात करणारे आपले राधाकृष्ण वाकचौरे साहेब आहेत. 9,500 जणांना पाणी पाजलंय त्यांनी, पाजलंय का दिलंय म्हणायचं ते आता त्यांनी ठरवायचंय. म्हणजे अशी व्यक्तिमत्व आज या सगळ्या याच्यामध्ये आहेत, या सगळ्यांनाच बोलायचंय. आपण संयम ठेवू, उशीर झाला, भूक लागली, काही काही जण जेवून आलेले आहेत परत जॉईन झालेले आहेत, त्यांचं पण रेकॉर्डिंग आहे. म्हणजे आपले रायमल सर सुद्धा जेवून मग आलेले आहेत परत इकडं, त्याच्यामुळं सगळ्यांचं नोटिंग होतंय इथं, कोण जातंय कोण येतंय. आपले बाप्पा सुतार आहेत, तुमचे कैलास सपकाळ आहेत, राजेंद्र ससाने आहेत, खानजोडे साहेब आहेत, भरपूर मंडळी आहेत. आमचे कैलास दादा आहेत, आमचे अजय दादा क्षीरसागर आहेत, की हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहित नसत, मी त्यांनाही बोलायची संधी देणार आहे की ते काय करतायत समाजासाठी, ते अगदी शांत राहून की ते कसं करतायत काय करतायत हे पण आपल्याला ऐकायचंय. म्हणजे अशी व्यक्तिमत्व आपल्याला माहित पाहिजेत की जे पडद्या आणून समाजासाठी अविरत काम करत असतात. ते दौंडचे आहेत, अजय क्षीरसागर साहेब आहेत, म्हणजे ते पण त्यांचं काय कार्य करतात ते पण सांगतील. असे बरेच जण आपले दशरथ नाना आहेत, त्यांना बोलल्याशिवाय तर रिसावा पूर्ण होणार नाही आपली. अशी सगळी प्रेमाची मंडळी आहेत छत्रपती संभाजीनगर वरनं, कायम एक दडाडीचं नेतृत्व शत्रुघ्न दादा आहेत आपले सुरासे, हे पण आहेत की त्यांनाही आपण बोलायची संधी देणार आहोत. म्हणजे सगळ्यांना बोलल्या एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. एक महिना काय वेळ घेतला मी, तर आपल्या हातात काही मिळत नव्हतं. जोपर्यंत आपल्या हातात काही मिळत नव्हतं तोपर्यंत आपल्याला समाजाला द्यायला उत्तर द्यायला काही नव्हतं. म्हणून जाणीवपूर्वक आपण हा वेळ घेतलेला आहे आणि हा वेळ गरजेचा होता आपल्याला. तो आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासाठी सुद्धा गरजेचा असतो. म्हणजे आपण मागितलंय, मुख्यमंत्र्यांनी दिलंय आणि लगेच मिळालंय हे असं नाही होत, त्याच्यामुळे हा वेळ गेलेला आहे. तरी मला वाटतं की शासकीय कामकाजामध्ये सगळ्यात जलद गतीने जे काही आपल्याला मिळणार आहे ते सुतार समाजाला हे आर्थिक महामंडळ निश्चित मिळणार आहे, त्याची आपण प्रतीक्षा करणार आहोत. आपण शेवटपर्यंत संयम ठेवणार आहोत, सत्यता ठेवणार आहोत. देवीदास गोरे साहेब, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा. आवाज येतोय सर? आवाज येतोय? छान येतोय. सर आज आपल्याला जे काय रायमुलकर सरांनी ज्या गोष्टी दिल्या त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. सगळ्यात पहिलं कारण मी जेव्हापासून समाजकार्यात आहे त्या दिवसापासून तर आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलेलं मीडिएटर कोणीच नव्हतं, आणि आज आपल्या आपण नशिबवान आहोत का या काळात आपल्याला ते मिळालं आणि आपलं एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे, तर त्याला 100% नाही तर 101% सगळ्या थरातून पॉझिटिव्ह सपोर्टिंग करून त्यांच्याकडनं त्यांच्या मदतीने आपल्याला काय मागण्या आहेत त्या मॅक्झिमम मागण्यांचा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे सगळ्यांनी, ही एक महत्वाची गोष्ट. आणि दुसरी एक महत्वाचं सजेशन म्हणजे एक मला वाटलेली सूचना अशी आहे का आपण गाव वाईज आता जे काय सर्वेक्षणाचा विषय चालू आहे तर तो डाटा प्रत्येक गावाने आपल्या आपल्या भागात तयार करून ठेवावा, कारण PM आणि CPM या ज्या दोन योजना येतात त्याच्या काम चालूच आहे प्रत्येकाचं प्रत्येकाच्या ठिकाणी. नवीन येणाऱ्या योजनेसाठी किंवा आपल्या ज्या 11 मागण्या आहेत त्यांना लागणारा सपोर्टिंग डाटा प्रत्येकाने गावनिहाय तयार करावा असं मला वाटतं.
तर ते खूप चांगलं होईल. एवढ्या एकच दोन सूचना महत्वाच्या मला वाटतात, तेवढ्या मी सांगतो. धन्यवाद. जय विश्वकर्मा. नक्की नक्की, अगदी छान छान सर, अगदी निश्चितच त्याचा एक अर्ज तयार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऑलरेडी त्याचं काम सुरू आहे. कासवाच्या गतीने का होईना, मग सस्याची त्याला धाव द्यायची का नाही हे सर्वांनी आपण सर्वांनी ठरवायचे. परंतु हे सर्वेक्षणाचं काम आपण निश्चित पूर्ण करणार आहोत. जसं महामेळा सर, एक हे जो डाटा करतोय ना सर, आपण हा डाटा नुसतं पेपरवर न करता हा सॉफ्ट कॉपी मध्ये करावा असं मला वाटतं प्रत्येकाने. त्यातल्या समन्वय समितीने त्याचा थोडस लीड घेऊन कुठेतरी एका ठिकाणी सेंटर वाईज तो डाटा सॉफ्ट कॉपी मध्ये तयार असावा. सर तयार आहे गोरे साहेब. नाही सगळ्यांचा, सगळ्यांचा नगर जिल्हा नाही म्हणत मी, पूर्ण महाराष्ट्र समन्वय समिती तो महाराष्ट्राचं म्हणतो का, कारण ज्यावेळेस आपल्याला वापरायचं त्यावेळेस फास्ट मध्ये ते प्रोसेस करता येईल असं, बाकी काही नाही. प्रथम गाव वेलकम सर, प्रथम गाव तालुका आणि नंतर जिल्हा. प्रथम मी नगर नगर तालुक्यातून बाहेर पडून तुमच्या संगमनेर तालुक्यात सुद्धा मी तिकडे येऊन घेणार आहे संपूर्ण. फक्त फॉलोअप घ्यायला पाहिजे असं बस आहे फॉलोअप. आता कसं महिन्याने एक मीटिंग झूम झाल्यामुळे जसं आता समन्वय समितीच हालचाल झाली, चर्चा झाली, तसं ह्या याच्या संदर्भातून व्हावं अशी इच्छा, बाकी काही नाही. फॉलोअप नक्की 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 त्याबाबत नक्कीच सर्व राज्य समन्वयक विभागीय समन्वयक यांच्याशी चर्चा करून आपण ही पुढील पुढील गोष्टी करणार आहोत. एक मुद्दा प्रथमच मला सांगायचा होता, म्हणजे अगोदरच सांगायचा होता, पीजी वंशी याबाबत बोलणं झालेलं होतं की आपल्याला नियुक्ती पत्रकं द्यायची, की पूर्ण महाराष्ट्रभर आता ज्यांनी ज्यांनी कामं केलेली आहेत असे काही राज्य समन्वयक, तालुका समन्वयक, विभागीय समन्वयक, या गाव पातळीवरील समन्वयक, त्यांना आपल्याला नियुक्ती पत्रक द्यायची. मी वाकचोरे साहेब आणि शेलार साहेबांशी पण हे मुद्दे बोललेलो होतो, गणेश गोदरे साहेबांनी पण यादी तिकडची पाठवलेली आहे. म्हणजे हे समन्वयकांना एक कुठेतरी एक ऑथेंटिक ऑथराइज एक आपल्याला स्थान देण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून आपण त्याबाबतही आपण पुढाकार घेऊन लवकरच, हे एकदा आर्थिक विकास महामंडळाबाबतचं आपलं पूर्ण काम झालं की आपण मोठ्या हिरेरीने ह्या बाकीच्या काही, जसं ताईंनी सांगितलं की बचत गट, त्याच्यानंतर बऱ्याच बाळासाहेबांनी सांगितलं, गोरे साहेबांनी सांगितलं, शेलार सरांनी सांगितलं की समाजाचं सर्वेक्षण, हे जे काही मुद्दे आहेत आपल्याला हे अगदी टॉप प्रायोरिटीने आपण घेणारच आहोत. आणि आपण त्याशिवाय शांत बसणारच नाही आपण सर. आता आपल्याला हॅलो, हा बोला बोला. तर एक गोष्ट अशी आहे, काल मेळावा होता नगरला, म्हणजे आता शेलार सरांचा शब्द सांगितला या संदर्भामध्ये, त्या समोरच्या मी तीन मीटिंगला अटेंड केल्या ओबीसीच्या. तर तुमच्या सुतार समाजाचा कमीत कमी नंबर आम्ही त्यांना फोन करू, आल्यानंतर त्या आपल्याशी येऊ शकतात. शेलार सरांनी मला कुठली माहिती दिली नाही, मी माझ्या पद्धतीने 423 लोकांची नंबर तिथे दिले, फक्त मी त्या मिटिंगला काल हजर राहू शकलो नाही. तुमच्याकडे गोळा केलेली माहिती द्या, आई शेलार सर मिटिंगला आहेत विचारा, दिली का त्यांनी संजय शेलार सरांना? मी ऐका, गची बाधा नकोय कोणाला. दुसरी गोष्ट, हॅलो, मी त्या फक्त मिटिंगला हजर नव्हतो एवढीच गोष्ट माझी अडचणीची होती, कारण मी गेलतो गडावर तिकडे, आपला फोन पण झाला होता सर त्यावेळेस. दुसरी गोष्ट अशी, 24 जानेवारीला जो कार्यक्रम झाला त्या आपण त्या कार्यक्रमाने समाजांना दाखवून दिलं आपण सुतार काय आहोत. हे बा, रामायण 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 फक्त शिकवतो संसारात कसं वागवायचं. वाकचोरे साहेब, मला वाटतंय आपण वेगळ्या मुद्द्यावर बोलायला लागलो, दोघही थांबा, आपण आपण दोघही तिघे जण आपण कॉन्फरन्स मध्ये बोलू छान पैकी. ओके बाळासाहेब, ओके 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 बाळासाहेब, ओके बाळासाहेब बाळासाहेब, ओके 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 झालंय, दोघही आहेत, पुढं पुढच्या मुद्द्यावर बोलू आपण. एकमेकांमध्ये समन्वय ठेवतच आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. भुजबळच्या राजकीय मेळाव्यामुळे आपल्या दोन समाज बांधवांमध्ये आपलं हे करून घेऊ नका, म्हणजे आपल्या समाजामध्ये थोडस हे करून घेऊ नका. भुजबळ तो त्याच्या स्वतःच्या भूमिकेत, भुजबळामुळे सुतार समाजामध्ये गैरसमज करून घेऊ नका.
बस बस थँक्यू थँक्यू बाळासाहेब थँक्यू अगदी परफेक्ट एका वाक्यात सांगितलं. आता आपण एका योग्य दिशेला आहोत. कोणत्याही नेता आणि हे नाही, मलाही नेता आहे, मी माझ्या नेत्याचं नाव कधी घेतलेलं नाहीये समाजामध्ये, आणि कोणी बरेचसे बांधव आहेत वेगवेगळ्या पक्षात काम करतायत, त्याच्यामुळं कुणी कोणत्याही नेत्याचं नाव घेऊ नये. आपलं होऊ द्या आधी काहीतरी, आपलं काहीतरी होऊ द्या. आपल्याला झेंडे घेऊन फिरायचंच आहे सगळ्यांच्या मागं, ज्याला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला, कुणाच्या मागं कुणाचा झेंडाही घेऊन फिरायचं. पण आपलं घर बळकट करू अगोदर. आपण घर बळकट केलं ना की मग आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य करता येईल. ठीक आहे, परत विषयांतर होणार नाही याची काळजी घेऊ आपण. यानंतर मला वाटतं की भागवत साहेब आहेत का? नारायण भागवत साहेब कृपया, जोपर्यंत आपण हे चालू करणार नाही, व्हिडिओ चालू करणार नाही, तोपर्यंत आपल्याला मला बोलायची संधी देता येणार नाही. भागवत साहेब आवाज येतो माझा, येतो का? भागवत साहेब एक फक्त हात जोडून विनंती, ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना कोणत्या नेत्यासाठी करतोय आपण, काय करतोय हे कृपया बोलू नका. हे बोलायचं हा प्लॅटफॉर्म नाहीये. ज्या ज्या मंडळींना जे जे काम करायचे त्यांना ते स्वातंत्र्य आहे. हे जे काम चाललेलं आहे, आपण आता ओबीसी समाजाबाबतची जी भूमिका आहे तिचा अभ्यास मी पूर्ण केलेला आहे. कोणत्या आणि तुम्हाला इथे तुम्ही साक्षीदार आहात, एवढ्या मोठ्या पटलावरच्या हरकती घ्यायचं ठरलं तर त्या याच्या शेवटच्या पानावर एक चुकीची गोष्ट लिहिलेली आहे. त्या चुकीच्या गोष्टीमुळं पाठवलेल्या सगळ्या हरकती या सगळ्याच्या सगळ्या चुकीच्या होऊ शकतात याची काळजी पण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण कोणत्याही नेत्याचं नाव न घेता ओबीसी बाबतची भूमिका जर आपल्याला मांडायची असेल तर निश्चित आपण कृपया मांडावी. ही अगदी तुम्हाला समन्वय विनंती, कुणी वाईट वाटून घेऊ नका. आपण समन्वय समिती अगदी त्याच्यात स्पष्ट आहे की सुतार समाज समन्वय समिती, आपण सुतारांबाबत बोलत आहोत. ओबीसींचा मुद्दा अजून वेगळा आहे, त्याच्याबाबत सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. तर भागवत साहेब प्लीज बोला. ते ओबीसी विषय जर आपल्याला घ्यायचा असेल तरच बोलता येईल. आता आजच्या मीटिंग मध्ये ओबीसी विषय नसेल तर ते विषयावर बोलत नाही मी आज. बघा नाही नाही नाही, मी काय म्हटलं भागवत साहेब की ओबीसी मुद्दा निश्चित बोला, परंतु ओबीसी मुद्दा घेताना कोणत्या नेत्याचं नाव घेऊ नका. नेत्याचा एक संविधानिक संविधानिक बाबीवर बोला फक्त. एक मिनिट, कुठल्याही नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत नाही, पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा असा की मला एकच मुद्दा सांगायचा की ओबीसी आरक्षणाबाबत आपल्या समोर फक्त एक संधी आहे, ती म्हणजे हरकतीचे पत्र दाखल करणं. आपण जे सुचवलं त्याच्यामध्ये जो जी आरचा विषय होता तो आपण दुरुस्त केलाय आता, आणि समाजातील प्रत्येकानं जास्तीत जास्त हरकती पत्र नोंदवावेत, दाखल करावेत, एवढी माझी सर्वांना अत्यंत कळकळीची विनंती आहे. कारण हीच फक्त वेळ आहे, 16 तारीख शेवटची आहे, त्याच्या जेवढ्या हरकती आपल्याला दाखल करता येतील तेवढ्या आपण करावं. छान छान छान. सदरच्या विधेयकामध्ये सर, सदरच्या फेसबुक फेसबुक लाईव्ह आहे, फेसबुक लाईव्ह आहे, कृपया परत एकदा हात जोडून सगळ्यांना विनंती. मला पण ज्ञान आहे, माझ्याकडे पण आहे, सगळ्यांनी सगळ्यांचं ज्ञान स्वतःपाशी ठेवावं. मी आज फक्त सुतार समाज म्हणून आणि आपण ज्या काही 13 मागण्या आहेत त्याबाबतच बोलायला आलोय. म्हणजे माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, मला कुणालाही अडचणीत आणायचं नाहीये. त्यामुळे कृपया आज आपण फक्त आरक्षणाबाबत बोलायचं असेल तर संविधानिक बोलूयात, बाकीची प्रक्षोभक वक्तव्य आपण टाळूयात. ही माझी समन्वय विनंती सगळ्यांना, हात जोडून आणि बोला बाळासाहेब. सर, सध्या जो काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो काही चाललेला दोन समाजा सदृश असलेला जो वाद आहे, यापासून सुतार समाजानं अगदी अभ्यासपूर्ण आणि सावध भूमिका घ्यावी. कारण सुतार समाजाचा जो वारसा आहे तो 1974 पासूनचा या ओबीसी आरक्षणापासूनचा आहे. मी आणखी पुन्हा एक रेफरन्स वाईज आणि एक जे पुराव्यानिशी सांगू शकतो, 2 ऑक्टोबर 1986 एक सुतार समाजाला ज्ञात राहावं, 2 ऑक्टोबर 1986 ते 8 ऑक्टोबर 1986 म्हणजे सलग 6 दिवस स्वर्गीय नामदेवराव सुतार या ओबीसी योद्ध्यानं मंडल आयोगासाठी देशाच्या लोकसभेपुढे सत्याग्रह केलेला आहे. त्यामुळं
सुतार समाजाने ओबीसी आरक्षणाबाबतचं आपलं जे वलय आहे ते स्वाभिमानीपणे जपावं, कारण हे सर्व करताना कुठंतरी आपण समाजाची दिशाभूल करतोय या पद्धतीचं होऊ नये. आणि एकंदरीत आताची जर ओबीसी चळवळ बघली ती ही शुद्ध 100% ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद बाळासाहेब. आणि या सदरच्या मुद्द्यामध्ये सदरची ही निघालेली जी आर नाही, तो कुठलाही समाजाला ओबीसी करण्याचा प्रयत्न नाही. त्यामुळे या अधिसूचनेवर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शनेबल असं कॉन्स्टिट्युशनल किंवा तुमच्या आरक्षणाच्या कुठलाही अभ्यास किंवा घटना तज्ज्ञाने याच्यावर आक्षेप घ्यावा अशापैकी कुठलाही काही नाही. आणि यामध्ये सुतार समाजानं न करता स्वतंत्रपणे आरक्षणाची मागणी याची PIL पब्लिक ग्रीव्हन्स अपील विश्वकर्मा क्रांती दलाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्याकडे सादर आहे, त्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा करावी. जो आपला विषय त्याला धरून बोलणं असावं असं मला वाटतं. ओबीसी आरक्षणाबाबत आपल्याला एवढंच बोलायचं होतं. ओबीसी आरक्षणाचं नंतर पाहू, पहिले आपलं जे हातात काम आहे ते निपटून घ्या. धन्यवाद धन्यवाद बाळासाहेब, धन्यवाद भागवत साहेब. आणि कृपया कुणाला राग येऊ देऊ नका. काही गोष्टी असतात की त्या आपण टाळल्या पाहिजेत. मी यानंतर अजय क्षीरसागर यांच्याकडे जातो. अजय क्षीरसागर दादा, आपला तुमचा फोन अनम्यूट करा, व्हिडिओ चालू करा प्लीज. अजय दादा क्षीरसागर, अजय दादा ठीक आहे. चला, मला वाटतं आपण 9:30 वाजलेले आहेत, जवळजवळ 2.5 तास आपण एकत्र आहोत. तर मी अकोटकर साहेबांना विनंती करतो, त्यानंतर प्रदीप दादा जानवे बोलतील, आभारही मानतील आणि त्यांचं मनोगतही व्यक्त करतील. पीजी भाऊ तुम्हाला काही बोलायचं आहे अजून, म्हणजे दोन मनोगत घेऊन. गणेश गोदरे साहेब बोलायचंय का तुम्हाला? प्रस्ताव यायचा आहे, अगोदर प्रस्ताव घ्या पीजी भाऊंचा. अरे हो, प्रस्ताव घ्यायचा नाही का पीजी भाऊ? गणेश बोदरे साहेब बोलायचे का तुम्हाला? नाही बोलायचं. समजदार आणि एकदम गोड व्यक्तिमत्व, जे चाललंय ते छान पैकी ऐकणार, सोशल मीडिया समन्वय समितीची भूमिका ठामपणे मांडणारे व्यक्तिमत्व. त्यानंतर अजून कुणाला बोलायचंय का? मग अकोटकर साहेब बोलतील, प्रदीप दादा बोलतील, मग त्यानंतर पीजी भाऊ प्रस्ताव मांडून आभारही मानतील मग सगळ्यांचे. असं करूयात आपण. अकोटकर साहेब अनम्यूट करा. जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा. सॉरी हा, आज जे विशेष मीटिंग लागली 1 महिन्यानंतर सर्वांच्या भेटी होत आहे आणि खूप बरं वाटत आहे. आणि मुख्याचा मुद्दे म्हणजे मुद्द्याचा आजचा विषय जो होता तो आपला हा आर्थिक विकास महामंडळाचं कामकाज कोठपर्यंत आलं आणि त्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत हा एक महत्वाचा विषय होता. आणि तो विषय मी रायमलकर साहेबांच्या भाषणातून ऐकला की काम आपलं प्रगतीपथावर आहे आणि सर्वच भगवान राऊत दादा असेल, विद्यानंद मानकर साहेब असेल आणि हे सर्व लोक त्या एका कामासाठी जुटलेले आहेत. आणि याचा या 15 दिवसातच काय तो निर्णय लागून एक मुंबईला बैठक व्हावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि हे होईल ही प्रभू विश्वकर्माचरणी तर आहेच आपला आणि भरोसा पण आहे, आपल्या रायमोलकर साहेबांवर भरोसा आहे आणि सर्वांनी त्यांच्यावर भरोसा ठेवावा एवढंच मला या समय मनाचा आहे, कारण वेळ कमी आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती का जी हा मुद्दा प्रायमरी मुद्दा आहे पहिला सगळा, तो 50 कोटी रुपये येईल आणि तो विकास मंडळ स्थापन होईल एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी का ते नंदुरबारला जे 2 कोटी समाज बांधवांना मिळाले असं पीजी साहेबांनी सांगितलं त्यावर मला असं म्हणायचं आहे की हे जर सर्व जिल्ह्यासाठी ही योजना
कशी काय कार्यान्वित करता येईल याच्यासाठी थोडासा प्रयत्न असावा. आणि जो सरकारचं जे चालू आहे क्लस्टर योजना, त्या क्लस्टरमध्ये 3.5 कोटी रुपयापर्यंत ही तरतूद आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे का प्रत्येक जिल्ह्याला जागा आहे का, जागा नाही आहे काय, ते पैसे घेऊन करणार काय आहे, ह्याही गोष्टीचा उहापोह जरासा झाला पाहिजे. याच्यासाठी एक आपलं शिष्टमंडळ तयार करून या विषयावर, कारण काय आहे की आपल्या समाजाची जो आर्थिक बाजू आहे हे याच्यामुळं आर्थिक बाजूही मजबूत होईल आणि याच्यातून काहीतरी मार्ग निघून हे जे क्लस्टरचं जे एक योजना आहे ही योजना सर्वांपर्यंत पोचवावी असं आपल्या सर्वांनी जबाबदारी घेऊन हे काम केलं पाहिजे. आता जरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी का काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे जे पदवीधर आहेत, बरोबर आहे ना, बरोबर आहे, हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे पदवीधर जे आहेत यांचा जरासा धुमाकूळ आपल्या व्हॉट्सअपवर चालू आहे. तर याच्याकडे जरासा मी तर म्हणतो का दुर्लक्ष केलेलं अधिक बरं राहील. त्यांना त्यांच्या मताप्रमाणे किंवा त्यांच्या पात्रतेप्रमाणे वागू द्या आणि आपण आपलं काम करत राहू. याच्यानंतरही काही असतीलच, कारण ते जागृत करण्यासाठीही असू द्या. म्हटलंच विद्यानंद मानकरजी साहेबांना का ते आपल्याला जागृत करतील, हे काम त्यांना करू द्या. कारण बिना पैशानं जर ते आपलं काम करत आहे तर चांगली गोष्ट आहे ना, काही वाईट नाही. पैसे घेत नाहीत ते आपली निंदा करण्याची, तर करू द्या त्यांना तेवढं काम. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती ताईनं जी सांगितलं, पुण्याच्या ताईनं, का एक बचत गटाचा विषय आपण समन्वय समितीच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रात जर ही एक योजना, चांगली योजना आहे ती, आणि त्याच्यावरही विचार झाला तर आणखीन चांगलं होईल. आणि आपण कोणीतरी आता कोण प्रदीप भाऊ जानवेनं म्हटलं का मला मोकळं व्हायचं आहे काय करायचं आहे, तो विषय जर आम्हाला बरा नाही वाटला. आणि म्हणजे मला असं म्हणायचं आहे का आता आपण वेगळे नाही आहोत. आपण ते करतो का एखादं वाहन घेतो किंवा एखादी वस्तू घेतो इलेक्ट्रॉनिकची, तो विकणारा सांगतो साहेब हे सगळं इनबिल्ट झालं आहे याच्यातलं तुम्हाला काही वेगळं करता येणार नाही, असं आपण सर्व लोक ते कसं काळीत माईक असतो त्याचं ते टेप रेकॉर्ड असते सर्व इनबिल्ट असते युट्यूब ज्या काही गोष्टी असतात, असं आपण सर्व लोक आता इनबिल्ट झालो याच्यात असं मला म्हणायचं आहे. आणि जानवे साहेब तुमच्या मनातला जो काही विचार असेल तो काढून टाका, कृपया माफ करा आम्हाला, पण आम्हाला तुमच्यासोबत घ्या, तुमच्यासोबतच आम्हाला असू द्या. आणि याच्यानंतर जे एक नियुक्तीपत्राचा विषय आला होता, पूर्ण महाराष्ट्रातले काही लोक आपण नियुक्त केले आहेत त्यांना पण नियुक्तीपत्र देऊन त्यांचा जर गौरव केला तर ते एक आपली आपल्यासाठी आपल्या समन्वय समितीसाठी एक जमेची बाजू होईल. आणि एवढंच मला बोलायचं होतं, बाकी आता आपण सर्वजण त्या विषयावर बोललोच आहे, बाकी विषय खूप बोलायचे आहे, पण आता विषयांतर करू नका, कुणीच विषयांतर करू नका, या विषयावर ठाम राहा. आणि या 15 दिवसातच काय निर्णय लागतील मुंबईला जाण्यासाठी जे 12-13 लोकांची 10 लोकांची शिष्टमंडळ तयार करून तो विषय तुर्तास तरी तोच विषय समोर ठेवून त्या विषयावरच सर्व कॉन्स्ट्रक्शन असलं पाहिजे आपलं. बाकी विषय आहे, भरपूर विषय आहे, आपल्याला खूप सारं काम करायचं आहे आणि मरेपर्यंत काम करायचं आहे, असं काही नाही सोडून जायचं नाही कोणी कोणाला. याचा हे सगळं जण आज प्रदीप तुम्हाला हात जोडून विनंती करतो का ही गोष्टही करू नका, स्वप्नातही विचार करू नका सोडून. आम्ही सगळे जण तुमच्या घरीच राहिले नागपूरले, जर तुम्ही असे विचार कराल मग कसं कराल तुम्ही, म्हणून आम्हाला आमच्या राहू द्या, आम्हाला अमरावती राहू द्या. विद्यानंद स्वागत आहे, तुम्ही कधी या, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नागपूरला या, चंद्रपूरला या, माझ्यातर्फे नकार नाही, चिंतून काढून टाका, कारण बरेचसे काम बाकी आहेत, पुढच्या पिढीला उत्तर द्यायचं आपल्याला. काय उत्तर द्या, जुन्या लोकांना काहीतरी 2-4-5-10 एकर जमीन करून ठेवली त्या लेकरांसाठी, आपल्यासाठी आपण काय करणार आहे आपल्या पोराईसाठी. रिदान हे चांगलं काम तरी करून पुढच्या पिढीसाठी एक आदर्श झाला पाहिजे तुमच्या या पिढीचा, मला एवढंच म्हणायचं आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवतो आणि थांबतो. जय विश्व. धन्यवाद धन्यवाद. मगाशी दादा अकोटकर साहेब, जानवे साहेब, पी जी भाऊ, माझं एक सांगणं राहून गेलं, मला ते पहिल्याच टप्प्यामध्ये सांगायचं होतं की आपलं जे समन्वय समितीचं जे पुस्तक आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समोर दिसत असेल महामेळाव्याच्या वेळेस जे काही दिलेलं दिसतंय ना सगळ्यांना, दिसलं ना महामेळाव्याच्या वेळेस 3,500 प्रति यादीने. मी नारायण भागवत साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा व्हिडिओ चालू करावा कृपया. नारायण भागवत साहेब, नारायण भागवत साहेब, नारायण भागवत साहेब, ठीक आहे, ते येतील, पुन्हा येतील, हा पुन्हा येतील. ते जे पुस्तक आहे 3,500 प्रति, फक्त 4 दिवसामध्ये सर्व माहितीचं संकलन करून प्रदीप दादा
अकोटकर साहेब, पीजी भाऊ या सगळ्या मान्यवरांचं जे 4 दिवसामध्ये हे पुस्तक तयार करून 3,500 प्रती ज्या व्यक्तिमत्वाने तयार केल्या, भागवत साहेब कॅमेराच्या समोर या, कॅमेराच्या समोर धरा, ते व्यक्तिमत्व म्हणजे हे समोर आहे, भागवत साहेब समोर या, हजार आहे, हजार आहे, हजार आहे, हा हजार आहे, हे वय सांगा तुमचं, वय सांगा, पाऊनशे फक्त, 75 वय असणार हे नारायण शंकर भागवत, हे पहिल्या महामेळाव्यासाठी पहिली जी आपली पत्रकार परिषद झाली त्या आमच्या सगळ्यांमध्ये इंग्रजी मधून पत्रकारांना उत्तर देणार व्यक्तिमत्व म्हणजे हे नारायण शंकर भागवत, त्यानंतर ते सदोदित महामेळावा होईपर्यंत आपल्या बरोबर होते, मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा होते, पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये होते, आणि हे पुस्तक करण्यासाठी की त्यांचं म्हणणं आहे की हा अजरामर ठेवा झाला पाहिजे, समन्वयासारखं पुण्याचं काम तुम्ही सुरू केलेलं आहे आणि या पुण्याच्या कामामध्ये माझा वाटा असावा ह्या फक्त विचाराने हे भारवलेलं व्यक्तिमत्व, आणि त्यांनी अक्षरशः रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करून ते पुस्तक त्यांनी निर्माण केलं, असं ते नारायण शंकर भागवत यांचं महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या वतीने मी मनपूर्वक सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार आणि अभिनंदन हे दोन्ही करतो, तुमची सदैव साथ या समन्वय समितीला लागू देत, विशेषांक पुढचा जो काढायचा आहे आपल्याला त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही तुमच्याकडेच देणार आहोत, सदोदित आमच्यासाठी कार्यरत राहा म्हणजे समाजासाठी कार्यरत राहा ही हात जोडून तुम्हाला विनंती, म्हणजे ह्या व्यक्तिमत्वाने स्वतः फोन केले सगळ्यांना, स्वतः सगळी काही माहिती मागवून घेतली आणि हा अमूल्य ठेवा, हा राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा हा अमूल्य ठेवा त्यांनी निर्माण करून दिला आपल्याला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भागवत साहेब, आणि नाराज होऊ नका, ओबीसींबाबत तुम्ही खूप आत्मीयतेने बोलण्यासाठी आलेला होतात, परंतु हे जे आपलं वेगळं पटल आहे या पटलावर आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, निश्चितच आपण जोरदारपणे भरारी घेणार आहोत ओबीसीच्या याच्याबाबत, त्याबाबत बाळासाहेबांच्या कायम अभ्यास करतायत, त्या अभ्यासाचाच उपयोग आपण करणार आहोत छानपैकी, आणि त्याप्रमाणे आपण आपली समन्वय समितीची भूमिका काही दिवसांनी मांडणार आहोत, आपलं भोजलिंग काका महामंडळ ज्यावेळेस होईल पूर्ण त्यावेळेस आपण निश्चितच पुढच्या टप्प्यावर जाऊ, आपण 1 बाय 1 काम करूया, तसंच आता उशिरा का होईना आपल्याला जॉईन झालेत आपले दत्ता भाऊ सुतार यांनी 2 किलो चांदीच्या पादुका भोजलिंग काका यांच्या निर्माण केल्या, माऊलींना आलिंगन देऊन त्या आपण तिथं स्थानापन्न केल्या की सदोदित भोजलिंगांसाठी आत्मीयतेने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले दत्ता भाऊ, त्या दत्ता भाऊंच ह्या समन्वय समितीमध्ये स्वागत आहे, उशिरा आले ते पण काही हरकत नाही, आता मी त्यांना पाहिलं आलेले, तर अशी ही व्यक्तिमत्व आपल्या समन्वय समितीशी जोडलेली आहेत, मला वाटते आता वेळ आलेला आहे की प्रदीप दादा जानवे यांना जाणीवपूर्वक आपण शेवटी ठेवले कारण ते खूप अगोदर म्हटले होते मग आता मला थांबायचंय म्हणून त्यांना जास्त वेळ थांबवलेले आपण, आणि तुमच्या नंतर पीजी भाऊंना आपण विनंती करणार आहोत की त्यांनी प्रस्ताव मांडून आभार प्रदर्शन करायचं, जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा, 2018 मध्ये आपल्या समन्वय समितीची स्थापना समस्त महाराष्ट्राच्या बहुसंख्य समाज संस्था समाज बांधवांनी मानकर साहेब आपल्या पुढाकारांनी झाली, ते समाजाच्या सुतार समाजाच्या उत्थानाकरता विकासाकरता निस्वार्थपणे आपण ह्या कार्याला हात घातलेला आहे, आणि त्या मार्फतच 24 डिसेंबरला आळंदी येथील मेळाव्यात आपण दुर्दैवाने आपल्याकडे मुख्यमंत्री येऊ शकले नाही आळंदीला, त्याला एक मोठं वेगळं कारण होतं जरांगे पाटलाचं, तरी पण त्यांनी आपल्याला आपला आर्थिक विकास मंडळ स्थापन करून देतो हे कबुली दिली, हे फार मोठं आपण मिळवलेली प्राप्ती आहे, त्याबद्दल स्वतःच आपण आता मी समन्वयाचा राज्य समन्वयक असल्यामुळे स्वतः स्वतःची पाठ थोपून घेण्याचा अर्थ नाही, तरी पण जे काही हे यश मिळवलेलं आहे ते फार मोठं यश आहे, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, राज्यस्तरीय समस्त राज्यातील समस्त सुतारांचे त्यासोबतच आपले सुद्धा,
वैयक्तिकरित्या त्या दिवशी त्यांनी याकरता ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला, मुख्य प्रामुख्याने आपले डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांचे आणि सोबतच इतरही आपले समाज बांधव, आता सगळ्यांचं नाव नाही घेऊ शकत, आणि पुढाकाराने पीजी भाऊ झाले, आकोडकर साहेब झाले, आपण झाले, आपण सगळे सर्व भरपूर श्रम घेतलेला, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की आता जसं बाळासाहेब पांचाळ बोलले, बाळासाहेब पांचाळच्या समोर व्हिडिओ समोर बाळासाहेब सुतार लिहून यायचं, बाळासाहेब सुतार म्हटलं ते सोलापूरचे आठवतात, त्यांनी ते पहिले करेक्शन करावं, कन्फ्युजन होते कोण बोललं कोण काय ते. बाळासाहेब पांचाळ म्हणजे मला वाटते आपल्या समाजाचे राज ठाकरे म्हणायला हरकत नाही. हा बरोबर की चुकलंय काय? ते काही बोलतात, काही गोष्टी असतात का, हे चालायचं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. आता आपण ज्या ज्या प्रकारे आता अकोटकर साहेबांनी म्हटलंय की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले जे आपण युनिव्हर्सिटीतले प्रावीण्य नाही म्हणतो, मी म्हणतो तर पीएचडी प्राप्त लोक म्हणूया आपण. काय निंदकाचे घर निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात ना. काय मी आपल्या लोकांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे, बऱ्याच संस्था पाहिला, बरेच लोकांशी ओळख झालेली आहे, भेटी गेले घेतलेल्या आहे, परंतु मला प्रामुख्याने ही एक बाब जाणवलेली आहे की आपल्या भागात तिकडे प्रत्येकाने समाज संस्था उघडून आपली दुकानदारी उघडलेली आहे निस्वार्थपणे. त्यामागे निस्वार्थपणे समाज कार्य करणं हे नाही, स्वतःला कसं काय मोठं करून घ्यायचं किंवा स्वतःला कसं काय हायलाइट करून घ्यायचं हा एक प्रकार सुरू झालेला आहे. त्यामुळे कसं आहे, मग ज्याला जे वाटलं ते बोलायचं. एवढं मोठं आपण यश प्राप्त केलं आहे आर्थिक विकास मंडळ, ज्याकरता 2016 मेळाव्यामध्ये मी सुधीरभाऊ मुनगंटीवारांना बल्लारपूरला इथे आमचा मेळावा आयोजित होता. आमचा मेळावा राज्यस्तरीय मेळावा दरवर्षी होत असतो आणि त्यावेळेस सुधीरभाऊ निमंत्रित होते. प्रत्येकच वर्षी चंद्रपूरला असला म्हणजे जिल्ह्यात असला म्हणजे निमंत्रित असतात ना, ते आवर्जून येतात. तर त्यावेळेस मी त्यांना आपली सुतार समाजाची मागणी दिली होती की कमी दरात सुतार समाजाच्या कारागिरांकरता सागवान लाकूड देण्यात यावं, त्यानंतर विश्वकर्मा आर्थिक मंडळ देण्यात यावं. तर त्यावेळेस त्या मेळाव्यामध्ये आणखी परत आवर्जून सांगतोय, पीजी भाऊ तर होतेच, हनुमंतराव आणि आपले ज्ञानेश्वर भालराव साहेब सुद्धा येऊन गेलेले होते आणि धुळेकर तर भरपूर लोक होते, राज्यातील बरेच लोक आलेले होते, त्यांनी स्वतः ते ऐकलेलं होतं, त्यांनी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी मांडल्या. तर अनायसे आता ह्या 28 जानेवारी 27 आणि 28 जानेवारी आताच गेल्या नुकत्याच चंद्रपूरला परत आमचा मेळावा झाला, वधूवर परिचय मेळावा. त्या मेळाव्यात सुद्धा मला जायची इच्छा नव्हती, परंतु चंद्रपुरात असल्यामुळे आणि आता आपण बोललात की मी आता या कामातून थोडीशी नवीन लोकांना संधी द्यावं हा त्यामागचा उद्देश होता. आपण कुठे कुठे पुढे पुढे व्हायचं, जरा नवीन लोक पुढे आले पाहिजे, त्यांनी काम केलं पाहिजे. तरी पण मग आता त्या मेळाव्यामध्ये भाऊंशी सुधीर भाऊंशी भेट झाली, माझ्यासोबतच आम्ही स्टेजवरच होतो, तर जोपर्यंत प्रास्ताविक चालू होतं ते मी भाऊंशी बोललोच होतो. सुधीर भाऊंशी म्हटलं तुम्ही मला टाळलं, मला आर्थिक विकास मंडळ दिलं नाही, परंतु आम्ही मिळवलं म्हटलं यांनी मुख्यमंत्र्यांनी आमचं एक मान्य केलाय वगैरे वगैरे. तर मग त्यांनी त्या मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यात मुख्य म्हणजे सुधीर मुनगंटीवार मनमंत्री आणि आपण लाकडाच्या संबंधित व्यवसायी, कारण आपल्याला यांच्यापासून भरपूर काही फायदा काही मिळवून घेता येते आणि समाजाकरता काय मिळवायचं आणि किती मिळवायचं. बघा रडल्याशिवाय तर आई सुद्धा आपल्या बाळाला दूध पाजत नाही, तर मग हे मंत्री लोक हे का राजकारणी लोक कसे काही देणार, त्याच्या मागे आपल्याला लागावं लागेल आणि सर्व एकजुटाने यावं लागेल, परंतु एकजूट बनत नाही होत नाही, काही लोकांचं पूट दुखतंय आणि मग ते कसं आहे, आता एवढं सगळं मोठं आपण यश प्राप्त केलं तर त्यांना काही लोकांचं पूट दुखतंय, जसं आता सतीश शिंदे सरकार म्हणाले किंवा कोणी इतर याचं काय नाव कुणाचं घ्यायचं हे पाहतच असतात की आपण कुठे काही केल्यानंतर कुठे चुकतो काय काय होतो काय आणि त्यावर आपण कसं काय मग व्हॉट्सअपमध्ये टाकावं आणि कशी यांचे पाय ओढाव. हे पायओढ वृत्ती हे खेकडे वृत्ती हे समाजात जी आपल्याला शाप लागलेला आहे तो अजून कधी काही गेला नाही जाणारही नाही. तर असो त्यामुळे किसी आई बिल्ली खंबा नसती हे म्हणते, त्याकडे आपण दुर्लक्ष करून पूर्णपणे चालणं हे योग्य नाही. सर्व याच गोष्टीकडे काही ठिकाणी आपल्याला बाळासाहेब म्हणते त्यानुसार उत्तरही दिलं पाहिजे आणि काही ठिकाणी शांतही राहावं लागेल. तर मग अशावेळी आपल्याला एक अशी भूमिका अवलंबावं लागेल, कुत्ते भोके हजार हाती चला बजार, काय करायचं करू द्या ना त्यांना, काय ओरडते. आपण आपलं कार्य करून आपण करून राहिलेलोच आहे, जे काही होते आपण ते चांगलं समाज हेतूच साध्य करतो आहे. हा तर आता मुख्य गोष्ट अशी, सुधीरभाऊ मुनगंटीवारला ज्यावेळेस तिथे स्टेजवर आता चंद्रपूरला 27-28 मध्ये त्यांना मागणी केलेली होती, तर त्यांनी एक गोष्ट फार आवर्जून म्हणजे यांनी सांगितली की आपण जाणतोच की आताच अयोध्येमध्ये राम मंदिर निर्मित झालं आणि तिथे बल्लारशाह जिल्हा चंद्रपूरचा सागवान लाकूड भरपूर प्रमाणात वनमंत्री सुधीर भाऊंनी पाठवलेला.
तर आता काही दिवसांपूर्वी औद्योगिक महोत्सव नामदार गडकरी साहेबांनी आयोजित केला होता, त्यामध्ये सुधीर भाऊंनी औद्योगिक महोत्सव ऍडव्हान्टेज विदर्भ म्हणून असा एक विषय काढला होता. तर त्याकरता विदर्भातल्या सूत्रांकरता काय करता येईल म्हणून त्यांनी बाब मांडली होती. आता ती विदर्भापुरताच मर्यादित न राहतात, आपण राज्यातील सूत्रांकरताही मागू शकतो. ते त्यांचं या धर्तीवर हे होतं की जर ज्या अर्थी सागवान चंद्रपूर वरून जात आहे तर आमच्या लोकांनाही असं काही मिळावं की काही कार्य करायला फॅसिलिटी प्रोव्हाइड व्हावं वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारे तर सुधीर भाऊंनी आपल्या भाषणात सांगितलं की ज्याप्रमाणे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन झालेलं आहे त्याप्रमाणे मी FIDC फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करतो आहे, आणि त्याकरता चंद्रपूर पासून 10 किलोमीटरवर ताडाळी असं एक गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यात, तिथे 10 एकर जागा पण घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी 50 कोटीची मशीनरी उपलब्ध करून देणार आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की विदर्भातल्या युवकांनी, माफ करा त्यांनी जे बोललं मी ते सांगतोय, आणि आपणास विनंती आहे की विश्वकर्मा सुतार झाडे समाज महासंघ हा 24वा परिचय मेळावा म्हणून आपण युट्यूब मध्ये ओपन करावा. दुसऱ्या दिवसाच्या याच्यामध्ये 7:35 त्यांचं भाषण सुरू होत आहे, ते उशीर आले सायंकाळी, तर ते भाषण आपण प्रत्येकाने ऐकावं, त्यांनी काय काय बोललं आणि काय नाही त्याचं आपल्यासही लक्षात येऊन जाईल. तर त्या 50 कोटीच्या ज्या मशिनरी देणार तर त्याचा आपण त्यामध्ये आपण आपल्या सुतारांनी पुढे यावं, त्यांनी फर्निचर बनवावं, त्यांना मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो, त्यांना काय पाहिजे. तर याच प्रकारे समस्त सुतार, राज्यातील समस्त सुतार समाजांना भाऊ मदत करतील. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत तर याकरता आपण काय करता येईल, समाज म्हणते की आपल्याला काही पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, तर आपण यांच्याकडनं आपलं हे साध्य करून घेऊ शकतो आहे. राहिलं बाकीच्या गोष्टी तर त्याबद्दल आणखी काय सांगता येईल, आणखी असं वेगळं असं तर काही नाही. आणि जर तुम्ही मला संधी देत असाल तर मी खरोखरच याच्यातनं निवृत्त होऊ इच्छितो, पण बस एवढं म्हणतोय आणि काही आठवलं तर तुम्हाला सांगतोय. तर या सुधीर भाऊंकडनं जर आपल्याला काही पुन्हा या बाबतीत वनमंत्री असल्यामुळे काही आपल्याला काही साध्य करायचं असेल तर माझे सुधीर भाऊ वर्ग मित्र आहे, जवळचं नातं आहे, त्यांनी सांगितलंय तिथे की यांच्या मार्फत करायचं, यांना पुढे करा आणि त्यांना द्या वगैरे म्हणून. तुम्ही तुम्हाला काय आहे रविवार ते सोमवार तुमच्या पाठीशी सुधीर मुनगंटीवार म्हणून त्यांनी स्पष्ट आपल्या भाषणात सांगितलेलं आहे, तुम्ही ऐका. तर एवढंच म्हणतो हा आपण मानकर साहेब आणि आपले समाज बांधव, आपण आपलं कार्य जोमाने चालू ठेवावं, कोण काय म्हणते त्याला असू द्या, आणि जे काय आता आपलं कार्य चालू आहे त्यात काही वावग असं काही चुकीचं असं काहीच नाही, त्यामुळे असो. आता बस एवढंच बोलतो मी थांबतो आहे, बराच वेळ झालेला आहे, धन्यवाद. किती मिनिटांनी ते दोन शब्द ऐकायची संधी घेऊ आपण. शेलर साहेब म्यूट करा तुमचा फोन प्लीज. किती मिनिटांनी आहे सुरू ते दुसऱ्या दिवशीच 7:35 नंतरच आहे त्याच. नाही नाही, तुम्ही जे रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये कधी सांग. हो मानकर सर, सरांनी जे MP4 आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे व्हिडिओ, त्यामध्ये सुधीर भाऊच सुरुवातीपासूनच संभाषण आहे. नाही नाही, सुरुवातीपासूनच नाही, त्यांना फक्त ते सुतार समाजाबाबत मला हे सांगा ना, माझ्याकडे आहे ते, मला हे सांगा नेमकी वेळ सांगा कधी सुरू झालेला आहे ते. हा झाला आहे 7:35. नाही नाही, त्यांचं भाषण च्या ठीक आहे, चला मी करतो ते. 8:45 आहे दुसऱ्या दिवसाची हे, तर त्यामध्ये जो टायमिंग आहे ना, हा तो टायमिंग, मी तोच टायमिंग सांगतो ना, तर त्यामध्ये टायमिंग येते आपल्या व्हिडिओमध्ये, तर ती आहे 7:35. 7:35 आवाज येतोय का सगळ्यांना? बघा आवाज येतोय का? माझा आवाज नाही आवाज नाही सुधीर भाऊंचा आवाज येतोय का? आवाज नाही येत. बर बर ठीक आहे, चला. तर सात ते काय बोलले ते ऐकत असाल ते लावून देतोय. नाही नाही नाही, ऐकलेलं आहे सगळ्यांनी, मला आता जमलं असतं ते मी लावलं असतं, काही हरकत नाही. तर याप्रमाणे त्यांनी तुम्ही फोनवर सुद्धा त्यांना कुठलंही मदत मागितली ते तुमच्या पाठीशी उभे राहणार म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. यस 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 चालेल. आकुटकर साहेबांना काहीतरी मध्येच बोलायचं होतं वाटतं.
मला एवढंच म्हणायचं होतं की आजचा जो दिवस आलाय आपला आळंदीला, 8-9 हजार लोकांची उपस्थिती ही जमा करणं हे साधी गोष्ट नाही. हे सर्व आतापर्यंत आपल्या 10-20 वर्षाच्या श्रमाचं एक फळ होत आणि आपण आतापर्यंत जी मेहनत घेतली त्या श्रमाची आता हे फळ आलं असं आपण म्हणू. आणि आता या वेळेला आपण मागं हटणं योग्य नाही. ही एक मोहीम आपली चालू आहे, हे खूप मोठी मेहनत घेतली आतापर्यंत, या मेहनतीला एक फळ येत आहे. तर आता प्रदीप जानवे साहेबांना पुन्हा मी विनंती करेन का आता तुम्ही फक्त थांबा, काही दिवस थांबा, 2-4 वर्ष एकदा आपण एका कुठंतरी एका चांगल्या रोडवर किंवा सडकवर एका मार्गावर लावू तेव्हा कुठे तुम्ही निवृत्ती घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो. बस थोडंच म्हणत खूप मेहनत घेतली साहेब यासाठी. मी पण तुम्ही पण आपण म्हणजे काम धंदे करून आपण संत लोक नाही किंवा महात्मे नाही आपण आपण आपला सर्व संसार करून एक गोष्ट केली पण खूप मोठी उपलब्धी आहे. आणि व्यवसायाच्यात जर तुम्ही गेले तर माझंही याचं कसं होईल असं वाटतं ना. नाही सोडून जात, काळजी नसावी, काळजी नसावी, नाही नाही जात, नाही जात, नाही जात. तुमच्या सोबत सोबत एवढ्या प्रेमळ बांधवांना सोडून कुठे जाणार आहोत मी, आहो आपल्या सोबतच आहो. खूप मोठे परिश्रम घेतले इथपर्यंत येण्यासाठी. सर्वांनीच घेतले आपण. मला तरी वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 8-9 हजार लोक एका ठिकाणी जमा होणं हे अद्भुत गोष्ट आहे. अजून आतापर्यंत तरी झालं नाही असं मला वाटतं, कदाचित चुकीचं असेल. आपण उपलब्धी करू शकतो, खूप मोठी उपलब्धी आहे. आणि याचा एक आपला हे करून आपण आणखीन कुठेतरी मोठे काम करू शकतो असं आता आत्मविश्वास आला. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला सुद्धा विश्वास आला तुमच्यावर. या समन्वय समितीच्या बाबतीत एक सकारात्मक वातावरण पूर्ण महाराष्ट्रात तयार झालाय. कारण तेव्हापासून आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे पूर्णचे पूर्ण लेक्चरर बंद झाले. पीएचडी 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 बाकी सर्व बंद झाले, खूप झाले. ही काही साधी गोष्ट नाही. म्हणून हा जो टेम्पो चालू आहे आपला चालू द्या. आणि 2-4 पदवीधर आहेत ही आपले आपले चुपचाप होतील असं मग करतो. आणि हे एका ठिकाणी एक जास्त कालावधी लागणार नाही. आता आपल्या सांग आपण नवीन पोरं तयार करू, त्यांच्या हातात देऊ आणि सोबतच राहू त्यांच्या. बस मला एवढंच म्हणायचं होतं. बरोबर, ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांचे. नक्की नक्की, अगदी नक्की अगदी. मला तर असं जाणवायला लागलं होतं की आता आदरणीय अकोटकर साहेब सदगतीत झालेले होते थोडेसे, परंतु त्यांनी ते सावरून घेतलं, बोलताना सावरून घेतलं की बाबा प्रदीप दादा मानकर साहेब हे भाषण ऐकू, भाषण ऐकून घे त्यांचं, त्यांनी काय म्हटलं शेवटचं आणि त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारे सहकार्य आपण अवश्य घ्या. हो मी ऐकलं दादा, मी सगळ्यांसाठी पुन्हा शेअर करायचा एक प्रयत्न करत होतो म्हणून. पण आता वेळ झाली नाही, आता काही करून उपयोग नाहीये. सद्गतीत झालेले होते आदरणीय अकोटकर साहेब, पण काही हरकत नाही, दादा सोडत नाहीत, दादा जात नाहीत तोपर्यंत अकोटकर साहेब जात नाहीत, आणि अकोटकर साहेब आणि दादा जात नाहीत तोपर्यंत पीजी भाऊ काही निवृत्ती घेणार नाहीत. आणि पीजी भाऊ आणि भगवानराव राऊतांचा विषय नाही, कुणाचाच विषय नाहीये. त्याच्यामुळे सगळेजण आपण गुण्या गोविंदांनी तुमच्यासारख्या बुजुर्गांचे आशीर्वाद कोणत्याही समाज कार्यासाठी आवश्यक असतात, त्या आवश्यक आहेत, ते आवश्यक राहतील. एक चुकीला चूक म्हणण्याचं धाडस तुम्ही तिघांनी कायम दाखवलं, भगवानराव राऊत साहेबांनी पण दाखवलं की नाही मानकर सर हे चुकतंय असं नाही, आपण असं करायला पाहिजे. ही जी हा जो ठेवा आहे, हे जे मार्गदर्शन आहे ते विकत सुद्धा मिळत नसतं. आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे 2017 पासून अविरतपणे याच्यामध्ये अगदी तुमची ठाम भूमिका ही मांडली की एक काळ असा आलेला होता की त्यावेळेस अगदी रडणं रडावंच लागलं होतं. अगदी जानवे साहेब असतील, अकोटकर साहेब असतील, विजीभाऊ असतील यांच्यापर्यंत रडवण्यात आलं, तरी सुद्धा त्या रडवण्याच्या त्या आश्रूंची आज फुलं झाली असं आज म्हणायला काही हरकत नाही. एकदम बरोबर, त्याच्यामुळं आपण लढत राहणार, शेवटपर्यंत लढत राहणार, त्याच्यामुळं कोणतीच काळजी नाहीये. मला वाटतं आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, अगदी आतुरतेने, अगदी रमेश दादा तर तिकडं म्हणजे काय म्हणतात ते हे उत्कंठा अगदी त्यांची याला गेलेली. प्रस्ताव शिगेला पोचते कोणता प्रस्ताव प्रस्ताव आनंददायक असणार. आणि हा शेवट जसा आमदार साहेबांनी मध्यावर येऊन आपल्याला एक ऊर्जा दिली आणि सांगितलं काय आहे ते,
त्याचप्रमाणे आता पीजी भाऊ आता ह्या सभेचा जो काही शेवटचा क्षण आहे तो पण आनंदित करतील अशी अपेक्षा बाळगू. आदरणीय पीजी भाऊ, राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती, बोला पीजी भाऊ. हॅलो, हॅलो, ऐकायला ऐकायला येतं सर? हो, ऐकायला येतं ना? एकदम व्यवस्थित छान येत छान येत छान येत. छत्तीस समाजवाद ऐकण्यासाठी हो असू दे. फेसबुक लाईव्ह आहे हे आपल्या सगळ्यांच्या अंतापर्यंत हे असंच राहणार आहे. कुणी कधी ऐकू शकणार आहे त्याला? कधी पण ऐकू शकणार. यस यस भाऊ. सर्व अनम्यूट कर. एक मिनिट पीजी भाऊ, एक दत्ता भाऊ कृपया माईक अनम्यूट करू नका, आहे तसं राहू द्या प्लीज. मध्ये बोलताना तो आवाज डिस्टर्ब होतो प्लीज. हा पीजी भाऊ बोला. आता सर्व समाज बांधवांच्या वतीने मी एक चार पाच सूचना आपणास मांडतो आणि त्या सूचनांचं आपण पालन करावं असं मला वाटतं. आता एक पहिला विषय असा आहे, सरकारकडे जे आपल्या मागण्या आहेत त्या मागण्याची जबाबदारी आपण डॉक्टर संजय रायमुलकर सर, विजय रायमल सर आणि भगवानराव सर यांच्याकडे सोपवावी आणि ही जबाबदारी त्यांनी पूर्ण पार पाडावी आणि त्यासाठी आपण त्यांच्या सोबत राहावं अशी माझी एक विनंती. कारण हा विषय आता त्यांच्यावर सोपवायचा आणि त्यांच्यावर आपण राहायचं असं एक माझं मत आहे. आणि दुसरा विषय आहे, आता प्रत्येक जिल्ह्यात आपण समन्वय समितीची मीटिंग घ्यायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात. आणि हे पदांची वाटप जे आहे ना तर त्या जिल्ह्यात मीटिंगच्या वेळेस द्यायला पाहिजे आपण असं माझं मत आहे. तिथे आपण कसं आहे, कोण कार्यकर्ता कसं आहे, काय आहे, आपण ते शोधायचं आणि त्याला त्या जबाबदाऱ्या सोपवायच्या. अशी मीटिंग ही समन्वय समितीची प्रत्येक जिल्ह्यात व्हायला पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला कुठलं कार्य म्हणजे काय साध्य करायचं कार्य आपल्याला तर त्या प्रत्येक जिल्ह्यातनं प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला कार्यक्रम साधायचा आहे. तिसरा विषय, पंढरपूर इथे बांधकाम चालू करायचे आहे असं आपलं ज्ञानेश्वरांचं मागणी म्हणणं आहे त्यांचं. पण त्यासाठी आताची वेळ अशी आहे की आपण 2 कोटी नगर विकास खात्याकडनं घेऊ शकतो असं प्रत्येक जिल्ह्यातील मंत्री की आमदार खासदारांना भेटून ते मिळू शकतात. आता ही वेळ तशी आहे, ते देऊ शकतील असं एक माझं मत आहे. कारण असा पायंडा समजा नंदुरबार जर पैसे मिळाले तर आपल्याला सगळ्या इकडे सुद्धा मिळू शकते समाजासाठी, तर त्यासाठी आपण प्रयत्न करावे असं माझं एक मत आहे. राहिलं नाशिक, नाशिकचे तेच आहे, आता त्यांचं समाज भवन बांधणं चालू आहे, बहुउद्देशीय समाज भवन, तर त्यांनी त्यांच्या लेवलला प्रयत्न करावे आणि 2 कोटी ते त्यांनाही मिळू शकतात. यासाठी सर्व समाजवादी नाशिककरांनी त्यासाठी प्रयत्न करावे. दशरथ नाना यांनी आपण त्या बाबतीत लक्ष घालावं, दशरथ नाना आहेत बहुतेक मीटिंग मध्ये असं वाटतं मला, तर त्यांनी या बाबतीत सुद्धा आपली जबाबदारी घ्यावी आणि मंत्री यांना भेटून आपले 2 कोटी कसे पदरात पडतील त्यासाठी प्रयत्न करावेत. कारण ही वेळ ते आपल्याला पैसे देणं टाळू शकत नाही असं माझं मत आहे. कारण मी नंदुरबारला आमचे गावी समाज मित्र आहे, त्यांच्याशी बोलणं झालं माझं, तर ते म्हणजे प्रत्येक समाजाला आम्ही 2 कोटी देतोय दिलेत, त्यांनी दिले तिथे. तर तसंच आपल्याकडे सुद्धा आपल्याला काम करायचंय नाशिकमध्ये सुद्धा आणि पंढरपूरमध्ये, तिथे 2 कोटी आपल्याला मिळू शकतात समाजाच्या वतीने प्रयत्न केला तर सगळ्यांनी. आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आता आपण आता हा विषय जर सरकारकडे मागायची जबाबदारी आपण ह्या 3 लोकांकडे सोपवली तर त्यांनी ते करावं आणि त्यांच्यासोबत आपण राहायचं, त्यांनी बोललं त्या ठिकाणी आपण जायचं कुठली मीटिंग असं करायचं. पण आपण एक समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून आपण समाजाचा कुठेतरी एखादा कार्यक्रम असा राबवायचा की जे देणगीदार आहे ज्यांची आर्थिक देण्याची ताकद आहे त्यांच्याकडे फंड निधी गोळा करायचा आहे. आणि पुण्यामध्ये एक काहीतरी समन्वय समिती एक मोठं कार्यालय स्थापन करावं आणि पूर्ण महाराष्ट्राचा बायोडाटा त्या ठिकाणी गोळा करावा असं माझं एक मत आहे. माझ्या मते प्रत्येक जिल्ह्यातनं म्हटलं तरी काहीतरी म्हटलं 100-150 लोकांनी जर म्हटलं 1-1 लाख जरी द्यायचं म्हटलं तर 1.5 कोटी जमा होतात. तर 1.5 कोटीमध्ये आपण त्या पैशामध्ये व्याजामध्ये किंवा याच्यामध्ये 3 लोकांना काम लावू शकतो आणि तिथं आपलं कार्यालय चालू करू शकतो. तर त्यासाठी आपले प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि तेवढा पैसा जमा होऊ शकतो आपल्याकडनं हे मला म्हणजे गॅरंटी आहे. देऊ शकतील प्रत्येक जिल्ह्यातून तेवढा पैसा जमा झाल्यानंतर आपलं पुढचं कार्य आपलं चालू राहील. आणि ह्या सरकारकडे मागणी पण आपलं स्वतःहून आपण समाजासाठी आपण काय करतो ते आपण करणं गरजेचं आहे आणि ते आपण करायला पाहिजे असं एक माझं मत आहे. तर त्यासाठी प्रयत्न करणे आणि त्या त्या अनुषंगाने मानकर सर तुम्ही काहीतरी प्रस्ताव तयार करा तो आणि आपण त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मीटिंग घेऊ आणि मीटिंग घेतल्यानंतर हा प्रस्ताव त्यांच्या पुढे मांडू आणि त्या प्रस्ताव मांडल्यानंतर त्याची जबाबदारी ते घेतील, प्रत्येक जण घेतील आणि आपणही घ्यावी असं मला वाटतं.
राहिला विषय जानवे दादांनी समाजकारक सोडू नये, कारण तुम्ही समाजकार्य सोडले तर तुम्ही अंथरुणाला पळून राहाल, खुळून राहाल. तुम्ही जेवढं समाजकार्य करा तेवढं तुम्ही तब्येत चांगली राहील. आता मी सांगलीला गेलो, सांगलीला मी आता माझं वय सुद्धा 170 रनिंग आहे. आता मी सांगली गेलो 1200 किलोमीटर, मी एका दिवसात परत 2 दिवसात परत आलो. मी सांगली गेलो, पुण्याला गेलो. मानकर सरांनी मला बोलवलं होतं की आमदार साहेब येत आहेत आणि मुख्यमंत्री पण येतात पुण्याला, त्यापण त्यांची भेट घेऊ. त्यांचे प्रयत्न चालू सर, मानकर सरांचे खूप प्रयत्न चालू सर, पण शेवटी ते मनोज अरांगेच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री तिथे पोहोचू शकले नाहीत. आणि काहीतरी तुमचा त्यांचा एक कार्यक्रम होता, काहीतरी मंत्र्यांचा काहीतरी लग्न वगैरे काही कार्यक्रम होतो, तो त्यांनी टाळला होता त्यावेळेस. तर त्यावेळेस आपलं ते दुर्दैव म्हणा की काय म्हणा, तर त्यावेळेस त्यांची भेट झाली नाही. तेवढ्यासाठी मला मानकर सरांनी बोलवलं होतं की या भाऊ तुम्ही आलो त्या ठिकाणी, पण ती पण भेट झाली नाही आणि तो विषय समोर गेला. तर माझं एकच म्हणणं आहे सगळ्या समाज बांधवांना की आपली काहीतरी जबाबदारी आहे समाजाबद्दल, तर समाजासाठी आपण काहीतरी करावं, तर त्यासाठी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न करावा. आणि समन्वय समिती हा प्लॅटफॉर्म फार मोठा आहे, हा प्लॅटफॉर्म कसा मोठा होईल आणि समाजाचं आपण देणं कसं पूर्ण करू शकतो यासाठी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न करावे, असं माझी एक विनंती सर्व समाज बांधवांना. आणि अजूनही आता आपले अकोटकोट दात आहे, अजून थकले नाही ते, म्हणजे आपण त्याला पोलायचे म्हणजे काय म्हणतात, काय म्हणतात, लोह पुरुष येते अजूनही ते कुठेही येतात बोलतात आले की हजर असतात ते. हे असे लोह पुरुष माणसं आपल्या सोबत आहेत, प्रत्येक जाण्यासारखे सुज्ञ जाणकार माणसं आपल्या बरोबर आहेत. आणि आता नवीन पिढी घडवायचं म्हटलं तर आपण त्यांची साथ सोडून चालणार नाही, कारण आपण नवीन पिढी घडवण्यासाठी आपण त्यांच्या सोबत असणं महत्वाचं आहे. आणि मानकर सरांसारखी व्यक्तिमत्व खूप चांगलं मिळालं आहे त्यांच्या कर्तृत्वाने, समाजाचं भलं होत असेल तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची हरकत नाही. आणि प्रत्येकाचं कार्य चांगलं आहे म्हणापासून सगळे सहकार्य करतात, नाचत सहकार्य भविष्यात करतील आणि अशी समाजाची प्रगती कशी होईल त्यासाठी प्रयत्न करतील सगळेजण, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा, जय भोजली काका, धन्यवाद. भाऊ आभार नाही झालं, धन्यवाद भाऊ, धन्यवाद. आभार आज कोणी मानव आभार मानण्यासाठी आपण इंगोलकर साहेबांना का शत्रुघ्न दादा, तुम्ही दोन शत्रुघ्न दादा, शत्रुघ्न दादा प्रत्येकाला चांगलं. हो भाऊ शत्रुघ्न दादा, शत्रुघ्न सुरासे, छत्रपती संभाजीनगर मो बंद करून बसले काय राजगुरु साहेब, शत्रुघ्न दादांना फोन करा, मनो करा आहेत, आले आले बोला बोला, आभार पण माना आणि सगळं बोला. सचिन भाऊ, सचिन दादा कुठे आहेत करोची, सचिन दादा पण त्यांना पण बोलायचं होतं परंतु आता वेळ कमी पडला आपल्याला. सचिन दादा तुम्हालाही वेळ कमी पडला, आता आभाराची वेळ आली. सचिन दादा म्हणजे हे सगळ्यांना दाखवतो, दिसतायत का सगळ्यांना, सचिन दादा हे करोचीचे आहेत, खूप मोठं काम आहे. इकडं जायचंय बरेच दिवस, भाऊ त्या दिवशी सांगलीला गेले होते त्यावेळेस मी तुम्हाला आठवण करून देणार होते की यांना नक्की भेटा, हे करो सचिन दादा आहेत. आता मी विनंती करतो शत्रुघ्न दादा की तुम्ही छानपैकी आभार माना. शत्रुघ्न सुरसे हे औरंगाबाद विभागामध्ये आपले समन्वयक आहेत, मितभाषी आणि एक धडाडीचं कामकाज त्यांचं आहे. आता महामेळाव्याच्या वेळेस अगदी खूप उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं होतं. असे शत्रुघ्न दादा सुरसे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या सभेचं आभार प्रदर्शन करावं. मानकर सर खूप खूप धन्यवाद, आपण काम करण्याची संधी मला या प्रसंगी देता, मला खरंच खूप अभिमान वाटतो आपला. आतापर्यंत मी जेव्हापासून या कार्यात स्वतःला झोकून घेतलंय तेव्हापासून बघतोय मी, आपल्यासारखं एखादं व्यक्तिमत्व मला तरी आतापर्यंत कुठं दिसलं नाही. दुसरा असा भाग आपला आळंदीला जो मेळावा झाला त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आता माझ्यापेक्षा जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी खूप चांगल्यापैकी त्याचं वर्णन केलेलं आहे आणि आपण शासनापर्यंत आपली एकजूट जी दाखवलेली आहे ती खूप आणि खूप महत्वाची बाब होती आपल्यासाठी. ते काम तुम्ही तुमच्या मला असं म्हणता येईल की खूप तुमच्या कार्य व्यवस्थेतून तुम्ही वेळ काढून ते काम जे केलंय
ही खरच हा सुवर्ण क्षण होता आपल्या समाजासाठी जो आपला आळंदीचा मेळावा झाला. मी याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर आपले जे आमदार साहेब आहेत खरंच आज त्यांनी सर्वप्रथम मी त्यांचेच या प्रसंगी आभार मानेल की त्यांचा कामाचा व्याप बघता देखील ते गाडीमध्ये असताना देखील आपल्यासोबत त्यांनी संवाद साधला चर्चा केली. मला एक सांगा जे कुणी आज निगेटिव्ह आपल्या समाजाबद्दल बोलताय हे लोक जे असतात ना साहेब असं माझं वैयक्तिक मत आहे की हे आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठीच प्रभूंनीच आपल्याकडे पाठवलेले आहेत. आपण असं समजायचं आणि आपलं काम आपण अविरतपणे करत राहायचं. कदाचित मी एखादा शब्द चुकीचा बोलत असेल त्याच्याबद्दल मी माफी मागतो. पण सर्व समाज बांधवांना या प्रसंगी एक विनंती पण अशी करतो की जे लोक निगेटिव्ह बोलतायत फक्त त्यांचं ऐकून घ्या, त्यांना कुठलाही रिप्लाय देऊ नका. कारण आज आपण जे समन्वय समितीच्या माध्यमातून काम करत आहोत अख्ख्या महाराष्ट्राला आपण एका ठिकाणी एकजूट केलेलं आहे. हे सोपं काम नव्हतं साहेब. आमदार साहेब त्यांच्या ठिकाणी त्यांची भिस्त लढवत आहे पण त्यांना त्या कामामध्ये मदत करणारेही 50 जे लोक होते त्यांच्या सोबतच तळागाळात काम करणारा माझ्यासारखा एखादा छोटा व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी होतोय त्यालाही तेवढंच महत्व मानकर साहेब या प्रसंगी देत आहे. मी आमदार साहेबांनंतर मानकर सरांचेही मनपूर्वक धन्यवाद या प्रसंगी व्यक्त करतो. आणि आज खरंच म्हणजे समाधान या गोष्टीचं वाटतं की आज जितकेही वक्ते आपल्या मीटिंगमध्ये सहभागी झाले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संपूर्ण विषयावर ज्यामध्ये आळंदी येथे झालेला मेळावा असेल किंवा इतर सर्व मुद्दे असतील ज्यामध्ये सध्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे त्या विषयावर देखील चर्चा झाली. त्या व्यतिरिक्त आपल्याला भविष्यात काय योजना आखायच्या आहेत, काय योजना आपण आखलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत शासनाकडनं त्याच्यावर समर्पक अशी चर्चा झाली. आणि ज्या ज्येष्ठ मंडळींनी आजच्या मीटिंग मध्ये सहभाग नोंदवला आपले मनोगत व्यक्त केले त्या प्रत्येकाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अनावधानानं कुणाचं नाव प्रत्येक व्यक्तीचं नाव घेणं शक्य नाही. आत्ताच्या घडीला आपल्याकडे 33 आपण ऑनलाईन आहोत आणि जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याकडे कम्युनिकेट करताय आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. 420 + 36 जण फेसबुकवर आहेत. या क्या बात आहे सर. ही सुरुवात आहे सर. हे 400 ते 4000 आणि 4000 ते 4 लाख कधी होतील हे आता समाज पाहणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही जी काय म्हणता येईल त्याला स्वतःच्या खांद्यावर धुरा घेतलेली आहे जो एवढा मोठा तुमचा स्वतःचा कामाचा व्याप असताना देखील तुम्ही समाजासाठी वेळ देताय. जसं आता माझ्या मते सुतार साहेब बोलले की नांदेडचे जे पांचाळ सर आहेत बाळासाहेब पांचाळ हे खऱ्या अर्थाने नेते आहेत आपल्या समाजाचे. जे मनसेचे नेते आहेत प्रमुख राज ठाकरे साहेब आपल्या समाजाचे खरंच ते नेते आहेत. आणि असाही एखादा कार्यकर्ता आपल्यामध्ये असावा ज्यामुळं आपल्या सर्वांना शिस्त लागून राहील. हे अगदी बरोबर आहे. कारण ज्यावेळेस झूम मिटिंग असती त्यावेळेस कुणाचा तरी माईक अनम्यूट असतो म्यूट असतो त्या व्यक्तीला त्याचं भानच नसतं आणि कुठेतरी घरात त्यांची खूप काही हे चालू असते आणि मधातच काहीतरी ऐकू येतं. याच्यामध्ये काय होतं सर प्रत्येक वेळी असा माझा अनुभव आहे की जो कुणी वक्ता बोलतोय त्याला काय महत्वाचं बोलायचंय ते कधी कधी आपल्याकडनं मिस होऊन जात. आज बऱ्याच आपले जे मुद्दे आहेत आपल्याला जे शासनाकडे मांडायचे आहेत त्याचा पाठपुरावा करून आपल्याला ते पूर्ण करून घ्यायचे आहे. याच्यासाठी या मीटिंग होणं खूप आवश्यक आहे आणि आपण ते काम खूप चांगल्यापैकी करत आहात यासाठी आपलं करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे सर. आम्ही म्हणजे आता मी जर काही चुकीचं बोलत असतो तर परत एकदा क्षमा मागतो. ज्याप्रमाणे आपले कार्यसम्राट आमदार साहेब आहेत त्या प्रकारे आपण देखील एक कार्यसम्राटच समाजाचे दुसरे देखील भविष्यातील आमदार व्हावे अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आपण बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वांना जय विश्वकर्मा. धन्यवाद धन्यवाद शत्रुघ्न दादा. असं बोललं की जबाबदारी वाढते. म्हणजे ती जबाबदारी अशी इतकी भयानक होऊन जाते की मग सगळंच विसरावं लागतं. आणि त्यात जर आपण बोललो प्रदीप दादांसारखं जर बोललो मला सोडायचंय तर काही खरंच नाही. माझा अनुभव आहे जो व्यक्ती स्वतःहून जबाबदारी स्वीकारतो
जो व्यक्ती स्वतःहून जबाबदारी स्वीकारतो त्याच्यामध्येच ती धमक असते ते काम करण्याची. त्याच्यामुळेच प्रभूंनी त्यांना ती हिंमत दिलेली असते, जी ताकद दिलेली असते, त्यामुळेच या गोष्टी शक्य होतात. शत्रुंजी दादा, आज प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतंय की जी काही ताकद आहे प्रभू विश्वकर्मा तर सगळ्यांना सारखीच ताकद देणार आहे, पण आणखी विशेष ताकद जी मिळते ते आदरणीय आमचे पीजी भाऊ असतील, अकोटकर साहेब असतील, जानवे दादा असतील, भगवान राऊत असतील, अगदी फार आमचे आळंदी संस्थेचे आबा असतील, अण्णा असतील, आमचे ग्रंथ मित्र रमेशराव सुतार असतील, ही सगळे मंडळी, गणेश बोधरेंसारखं व्यक्तिमत्व असेल की ते बोललं की मन हलकं होतं. बघा, बाळासाहेबांसारखा अग्रेसिव्ह माणूस पण त्यांच्या बरोबर बोललं की मन मोकळं होतं. बघा, म्हणजे ही मंडळी जी अशी आहेत ना की यांच्या बरोबर संवाद केलाय की यांच्या मनामध्ये किती ओतप्रोत समाज भावना आहे याची जाणीव होती. म्हणजे महामेळाव्याच्या काळामध्ये तर मी एक व्यक्तिमत्व असं आहे आपल्या मीटिंगमध्ये की त्यांच्याशी मी सतत रात्रीचे बोलायचे की मला काही दडपण आलं, टेन्शन आलं की ते हरिदास इंगोलकर सर. एकदा तर रात्री 3:45 फोन केला मी त्यांना, अरे बाप तिथं असं असं चाललंय, असं असं होतंय, तरी एका रिंगमध्ये बिचाऱ्यांनी फोन उचलला, मन मोकळं करायला एक जागा दिली. हे असं होणं गरजेचं आहे. अगदी कोल्हापूरचे आमचे ते हे पाहिले अर्जुन दादा सुतार सर, काही काळजी करायची नाही हो, त्यांचा एकच शब्द, कालिका माता आपल्या पाठीशी भक्कम आहे, बघा काय काळजी करू नका अजिबात. तसंच ते अगदी दुसरे ते भोजलिकांचे भक्त अगदी म्हणजे दत्ता भाऊ, हे मानकर सर काय काळजी करायची नाही, अरे मी आहेच ना, आहे ना मी मागे कशाला, त्यांच्या स्टाईल मध्ये अगदी ते बोलणं त्यांचं. अशी जी वेगवेगळी मंडळी आहेत, आता गोरे सर असतील, वाघचोरी साहेब असतील, शेलार सर असतील, एवढी एवढी चांगली चांगली मंडळी आहेत समाजामध्ये. म्हणजे आता नावं घेणं अगदी पुरायची नाही, रात्री पुरायची नाही, अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी थोर व्यक्तिमत्व आहेत की ह्या व्यक्तिमत्वांमुळे ही समन्वय समिती छान पैकी निर्माण झालेली आहे. ही समन्वय समिती माझी नाहीये, ही समाजाची आहे. वारंवार कुणीतरी म्हणतं बघा, व्हॉट्सअपवर पोस्ट फिरतायत मानकरांची समन्वय की अमुक यांची समन्वय समिती का त्यांची समन्वय की, त्या पोस्ट फिरतायत. जोपर्यंत ही समाजाची समन्वय समिती होणार नाही तोपर्यंत यश मिळणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. कुणीतरी एक पुढाकार घ्यायचा असतो, कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली काम करायचं असतं, त्या भावनेमधनं हे काम करायची मला ऊर्जा आणि शिस्त, मला मी अगदी शिस्त म्हणेन, ही शिस्त खरी लावली या राज्य समन्वयकांनी. राज्य समन्वयकांनी नेमकी शिस्त लावली, त्याच्या अगोदर त्यांचा जो अनुभव आहे, विजीभाऊंचा अनुभव असेल, जानवेंचा दादांचा अनुभव असेल, अकोटकर साहेबांचा अनुभव असेल, की हा अनुभव पाठीशी मिळाला, त्याच्यामुळे हे 5 वर्षात आपण निर्माण करू शकलो समन्वय समितीच्या माध्यमातून. नाहीतर या 5 वर्षात असं कोणतं काम होणार होतं? या 5 वर्षात एवढं सोपं काम नाही नव्हतं की 9,500 समाज बांधव स्वखर्चाने घरदार सोडून स्वतःच्या बसेस तयार करून अगदी ह्या सगळ्या घेऊन आले. हे 5 वर्षात होणं एवढं सोपं काम नव्हतं. यांच्या मागे ह्या मंडळींनी 20-25 वर्ष जी कामं केलेली त्या कामाचा अनुभव आपल्या या समन्वय समितीला दिला आणि त्या माध्यमातून या 5 वर्षात हे आपल्याला निर्माण करतात. निर्माण करताना एक आजी होत्या, खरं तो क्षण मला टिपता आला नाही कॅमेरामध्ये, पण त्या आजी तर अगदी अशा पार गालगुच्छे धरून रडायला लागले अक्षरशः. आपला सुपर समाज एवढा मोठा आहे हे मला माहित नाही, हे मला माहित नाही. हे जे आशीर्वाद आहेत हे मिळणं गरजेचं असतं. आजही बोललं जातं ना, आजही मार्शल सारखा ग्रुप असेल, मुख्य अधिवेशन सारखा ग्रुप असेल, याच्यातही टोमणे मारणं उपरोधाने बोलणं चालतंय ना. पण ही माझ्यासाठी फुलं आहेत शत्रुघ्न दादा, ही माझ्यासाठी फुलं आहेत. ही फुलं मी कायम अंगावर घेणार. यांनी कधी काय असतं, कधी कधी जे तुम्ही आता बोललात की ही 5 वर्षाचा आहे, परंतु सर्वांना एकत्र आणणं हे आतापर्यंत आपण बरेचसे मेळावे बघितलेत. आता बाळासाहेब पांचाळ ज्या भागातनं येतात, परभणी नांदेड त्या भागातही मी एका म्हणजे 8-10 वर्षापूर्वी मेळाव्यासाठी उपस्थित होतो, तेव्हाचा अनुभव थोडासा वाईट होता. कारण एक व्यक्ती ज्यावेळेस समोर काहीतरी बोलतोय तर त्याच व्यक्तीनी त्या मेळाव्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव घेतलं पांचाळ सरांनी, त्याच व्यक्तीनी त्या मेळाव्यामध्ये बोलणाऱ्या वक्त्याला इतकं खोडलं होतं की नाही राजकारणात नको जायला शत्रुघ्न दादा. राजकारणात सगळ्यांना माहित आहे ते, काही सांगायची गरज नाही. तो विषय वेगळा आहे पूर्ण.
त्या विषयावर आपण बोलणं चुकीचं आहे आणि बोलूही नाही. मला हे म्हणायचं की आपल्याला इतर नेत्यांची गरज आहे की नाही हे माहित नाही. आपल्या समाजामध्ये डॉक्टर संजय रायमुलकर सरांसारखा नेता आहे, अकोटकर साहेबांसारखे लोहपुरुष आहेत, जानवे दादासारखे धडाडीचे व्यक्तिमत्व आहे, विजीभाऊंसारखं दानशूर आणि संयमी नेतृत्व आहे, भगवानराव राऊतांसारखं टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन उद्योग जगतात स्वतःचं विश्व निर्माण करणारे व्यक्ती आहे, नाशिकमध्ये नारायण भाऊ क्षीरसागरांसारखं व्यक्तिमत्व आहे. असे खूप व्यक्तिमत्व आहेत समाजामध्ये की नारायण भाऊ सारखं मूर्ती लहान पण कीर्तिमान अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं अशी व्यक्तिमत्व आहेत ना महाराष्ट्रामध्ये आहेत पूर्ण अगदी. आपल्याला इतर नेत्यांच्या राजकीय जोडे घ्यायची गरज नाहीये. प्रत्येकाला अधिकार आहे कोणता नेता निवडावा कसा निवडावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्या नेत्याबद्दल इथं बोलायचं आपल्याला काही गरजच नाही. आपण जे बोलतोय ते आपल्या समाजाबाबत बोलतोय आणि समाजासाठी आपल्याला काय करायचंय कसं करायचंय ह्याबाबत बोलतोय. त्यामुळे इतर नेते मध्ये आणून आणि आणतो आपण, मग आपली ताकद आहे का त्यांच्यापर्यंत जायची? तर नाही. कशाला नावं घेतो आपण निष्कारण? आपल्याकडे आतापर्यंत आपण फक्त एवढंच काम करावं, आपण जे भविष्याचं ध्येय ठरवलेलं आहे ते समोर ठेवून त्याच्यावर कसं चांगल्यातलं चांगलं काम करता येईल याच्यावरच आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर हे आपोआप आपल्याला नंतर जोडले जाणारच आहेत जे आज निगेटिव्ह बोलताय. म्हणायचा मुद्दा एवढाच आहे की समाजाचं काम करताना समाज कार्य करताना समाजामधल्या व्यक्तिमत्वांना देव माना. समाजामधल्या व्यक्तिमत्वांकडनं जे जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते घ्यायला शिका. समाजामध्ये जे जे योग्य व्यक्तिमत्व आहेत जरी वैचारिक मतभेद असतील तरी अशा व्यक्तिमत्वांकडनं छानपैकी समाज हितासाठी जे जे आपल्याला मिळेल ते मोठ्या मनाने घ्यायला शिका. याच्यामध्ये सर्व काही आहे. हे जे समन्वय समितीचे प्रत्येक समन्वयक हे पाळतात त्याच्यामुळे आज आपल्याला तो सोन्याचा दिवस दिसलेला आहे. संत भोजलिंगांबाबतच जी काही आपल्याला जे काही करायचं होतं ते अगदी विनाश आहे. दत्ताभाऊ सारखा माणूस झोपेतनं उठल्यासारखं म्हणाला, हो मनकर सर ते मला 2 किलोच्या चांदीच्या पादुका भोजलिंग काकाच्या द्यायच्या, मला असं करायचंय मला तसं करायचंय. रात्री गाडी घेऊन येतो माणूस, अख्खी बस भरून आणतो सगळ्यांना, रात्रभर जागा राहतो, दुसऱ्या दिवशी जागा राहतो, परत दुसऱ्या दिवशी परत इचलकरंजीला आता नाही जागा राहतो. 3-3 रात्र जागणारे व्यक्तिमत्व समाजामध्ये आहे. अशी व्यक्तिमत्व असल्यावर भले विरोध झाला त्यांच्याच भागात त्यांना विरोध झाला. आज ती लोक फक्त पैशाच्या मागे लागलेली आहेत, हा मेळावा घे तो मेळावा घे त्याच्यातनं अर्थार्जन मिळव वगैरे वगैरे. समन्वय समितीमुळे बंद पडले, त्या लोकांनी आपल्याला अडथळे आणले. तरी सुद्धा आपण आपले बांधवच आहेत ना, ते अडथळे आणू देत काही चुकीची कामं करते तरी ती सुद्धा आपलीच बांधव आहेत. त्याच्यामुळे आपण 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 ती काळजी करायची नाही. म्हणजे सगळी म्हणजे लातूरमध्ये वयस्कर व्यक्तिमत्व बळवंत काका पांचाळांसारखं व्यक्तिमत्व स्वतः मीटिंग काय घेतय टेक्नॉलॉजी काय माहित नाही काही नाही तरी सुद्धा त्या अशोक सरांना मीटिंग घ्यायला लावली, प्रोजेक्टर लावायला लावला, प्रचार केला प्रसार केला. लातूर शहरामधनं सुदर्शन बोराडे सारखे, विष्णू बाप्पांसारखे, हरिश्चंद्र दादा पांचाळांसारखे कितीतरी मंडळी आहेत लातूरमध्ये सुद्धा. हे सगळ्या मंडळींनी केलं ना, हे सगळ्या मंडळींचं हे कोणा एकट्याच नाहीच आहे. सातारामधनं गाड्या आल्या, कोकणामधनं गाड्या आल्या. रमन धामणसकर तुम्हाला नाव नवीन असेल सगळ्यांना, आज ते मगाशी होते सभेत परंतु त्यांना टेक्नॉलॉजी पूर्ण व्यवस्थित जमत नसल्यामुळे ते पूर्ण वेळेच्या थांबू नाही शकले. त्या माणसाने पूर्ण कोकण पेटवलं, कोकणामधली सगळी मंडळी त्यांनी इकडे घेऊन आले. आज त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. अशा मंडळींनी सुद्धा कामं केली. ही सगळी माहिती नाही, जे दिसणारे आहेत व्हॉट्सअपवर बोलणारी ती मंडळी आपल्याला समजतात. पण कोकणामधनं 6 गाड्या रमण धामणसकर साहेबांच्या नेतृत्वाखाली येणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे कोकणामधले आपले सिंधुदुर्गचे प्रकाश मिस्त्री स्वतः इमिजिएट लगेच पैसे देऊन लगेचच्या लगेच हे घ्या पैसे मानकर सर. अशी मंडळी आहेत, खूप मंडळी आहेत. अगदी कुणाकुणाची मग भीती वाटते कधी कधी, अरे आपण हे सगळं बोलत असताना कुणाचं नाव राहतंय कोण नाराज होईल. परंतु तेही पाहिलं, नाव जरी राहिलं तरी सुद्धा नाराज न होणारे मंडळी म्हणजे समन्वय का होतो आपण. पण नाराज होत नाही तर आपल्या सगळ्यांच्या पुढे ध्येय एकच आहे ते म्हणजे समाजहित. आणि ज्याप्रमाणे आता भाऊंनी सांगितलं शेवटी की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये
आपण समन्वय समितीची मीटिंग लवकरात लवकर सुरू करू. इकडं प्रचार चालू राहील, इकडं आपलं समन्वय समितीचं कामकाज सुरू राहील. आपल्याला पूर्ण वेळ मिळणार आहे त्यावेळेस. हे मार्च एप्रिल मध्ये आपण याचं नियोजन भाऊ आणि राज्य समन्वयक इतरांच्या मार्गदर्शनाखाली टाइम टेबल बनवू. त्या त्या विभागातल्या समन्वयकांना आपण पूर्वसूचना देऊ, एक पूर्ण टाइम टेबल बनवून ते पूर्ण प्रसारित करू, त्यामुळे त्यांना तयारी करायला पूर्ण वेळ मिळेल. त्याचप्रमाणे नियुक्तीपत्रकांचा पूर्ण मसुदा तयार करून ठेवू. तिथे गेल्यावर जे योग्य वाटतील त्या त्या जिल्हा समन्वयक विभागीय समन्वयकाला जे जे योग्य वाटतील समन्वयक त्यांची नावं टाकून त्या त्या मीटिंगमध्ये ताबडतोब नियुक्तीपत्रकही देऊ. त्याचप्रमाणे भाऊंनी एक खूप मोठा आणि छान मुद्दा सांगितला की प्रत्येक जिल्ह्यामधनं नगर विकास खात्याकडनं निधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. निश्चितच आपले नंदुरबारचे समन्वयक आज उपस्थित नाहीत, आपले बोरसे साहेब, रवींद्र बोरसे साहेब, तसंच पीजी भवनच्या माध्यमातून ज्यांची संपर्क साधायचा आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधू. तसंच आपले समाज नेते रायमुरकर साहेबांनाही याबाबत आपण कल्पना देऊ की आपल्याला कसा तो निधी मिळेल हेही पाहता येईल. पुणे इथे समन्वय समितीचं कार्यालय स्थापन करण्यासाठी सुद्धा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि त्याच्यामधनही पूर्ण समाजासाठी एक सेंट्रल प्लेसला काही करता येते का नाही त्याचाही आपण विचार करू. त्याचा प्रस्ताव भाऊंनी सांगितलंय की मानकर सरांनी करावा, निश्चित त्या प्रस्तावावर भाऊ कामकाज सुरू करू. हे भोजलिंग आर्थिक विकास महामंडळाचं ज्यावेळेस आपल्या हातात येईल त्यावेळेस आपल्याला माझी शेवटची इच्छा आहे की समन्वय समितीपासून फारकत घेणारे जी काही जाणती मंडळी आहेत समाजामधली त्यांना आपल्याला या प्रवाहामध्ये सामावून घ्यायचे आहेत. म्हणजे ते कुणीही असू, ते अगदी मला टोमणे मारणारे असू, समन्वय समितीला टोमणे मारणारे असू देत, ह्या सगळ्यांच्या घरी पेढे आणि पुष्पगुच्छ घेऊन जाऊ आणि त्यांना सांगू आपण की यस आता या आपण सर्वजण एकच आहोत, आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे हे आपण सर्वांना सांगू एकदा. कुणीही असू देत, मी अगदी जाहीर याच्या या समाज माध्यमाच्या याच्यातनं बोलतो की जे जे नाराज आहेत, जे जे दुरावलेले आहेत त्यांना सगळ्यांना परत हात जोडायची तयारी सुद्धा माझी आहे. मी पुन्हा हात जोडून त्यांना विनंती करेल की या समन्वय समितीमध्ये या समन्वय समितीमध्ये आल्यामुळे आपल्या समाजाच्या हिताकरता आपल्याला काम करता येणार आहे, समाजाच्या हिताला आणखी चालना मिळणार आहे, तुमची उणीव भासते हे सुद्धा आपण त्यांना सांगू. अशा पद्धतीने आपण काम करत राहू. पुढची सभा निश्चितच आपलं आर्थिक विकास महामंडळाबाबतची अधिसूचना, अध्यादेश किंवा शासन निर्णय म्हणजे GR हा मिळाल्यानंतर आपण पुढची सभा घेणार आहोत आणि त्यावर विजयी सभा कशी घ्यायची ही राज्य समन्वयकांना विचारून आपण त्या पद्धतीने पुढचं नियोजन करणार आहोत. ह्या विजयी सभेचं रूपांतर आपण निश्चितच उन्मादामध्ये करणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. त्या पद्धतीने आपण छानपैकी सभा घेऊन सर्व समाज बांधवांना अवगत करू. आर्थिक विकास महामंडळ झाल्यावर आदरणीय रायमुलकर साहेब मला म्हटले की जबाबदारी वाढणार आहे तुम्हा सर्वांची, कारण जोपर्यंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्यावर सदोदित पाठपुरावा त्या महामंडळाच्या कार्यालयाशी आपल्याला करावा लागणार आहे. आपल्या समाजामधले होतकरू गरजू या बांधवांना त्या निधीचं जो काही उपयोग व्हायला पाहिजे तो उपयोग आपल्याला सर्व समाजापर्यंत पोहोचवावा लागणार आहे. त्याचा त्यामध्ये प्रशासकीय कामकाज भरपूर आहे ते आपल्याला सर्वांना मिळून करावं लागणार आहे. म्हणजे आर्थिक विकास महामंडळ मिळालं झालं, मिळायला सुरुवात झाली असं काही होणार नाही. आपल्याला तिथं स्वतःहून पोहोचावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतरच्या खूप जबाबदारीच्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला करायच्या. सदोदित या सर्वांची साथ राहील, निश्चितच साथ आहे आणि त्यामुळे हे समन्वय समितीचं काम अगदी जोरदार चालू आहे आणि असंच हे पुढे चालू राहील हीच प्रभू विश्वकर्मी चरणी प्रार्थना, संत भोजलिंग चरणी प्रार्थना. तर याच्यावर आता आभार तर माटलेले सगळ्यांनी, शत्रुघ्न दादांनी याच्यावर. एक आता जेवढे उपस्थित आहेत त्यांनी कृपया आपला व्हिडिओ चालू करा, छानपैकी एक मला स्क्रीनशॉट घेता येईल. तसं व्हॉट्सअप फेसबुकवर आहेच आहे, तरी हा एक शेवटचा स्क्रीनशॉट घेतला की आपल्याला एक दप्तरी याची नोंद करण्यासाठी ते गरजेचं आहे. तर कृपया विनंती की सगळ्यांनी आपापले व्हिडिओ चालू करावेत जेणेकरून आणि पुढच्या वेळेस आपल्या मोबाईलवर
झूमच्या अकाउंटला जाऊन आपलं व्यवस्थित नाव लिहावं, जसं मी लिहिलेलं आहे विद्यानंद मानकर भोसरी पुणे, अशा पद्धतीने आपले नावं लिहावीत की जेणेकरून प्रत्येक बांधवाला तुम्ही कोण आहात हे कळू शकतं. दत्ताभाऊ सुतार, तुमचं नाव जरी टाकलं तरी आद्य संत भोजलिंगा का महाराज स्मृती प्रतिष्ठान येणारच आहे बघा, त्यामुळे नाव टाकलं की छानपैकी सगळ्यांना कळतं. म्हणजे काही बांधवांनी टाकलंय विश्वकर्मा समाज, बहुतेक आपले निफाडचे आहेत जाधव साहेब, त्यांनी ते नाव टाकलेलं आहे. अशी सगळी मंडळी, तर एक मी एक फोटो काढतो, राधाकृष्ण वाकचोरे साहेब, ग्रंथमित्र रमेशराव सुतार, किशोर कदम यांना विनंती करतो. बाळासाहेब तुमचा तर आवश्यक आहे आम्हाला व्हिडिओ, तेव्हा कृपया व्हिडिओ चालू करा ही विनंती. मागे लाईट आहे तुमच्या, त्यामुळे तुमचा चेहरा ब्लॅकआउट होतोय, लाईटच्या दिशेला तोंड करा. हा रमेश दादा, ग्रंथमित्र रमेश दादा, राजेंद्र ससाने, किशोर कदम, कृपया आपले मोबाईल व्हिडिओ चालू करा, मला एक स्क्रीनशॉट घ्यायचंय. सगळ्यांनी हसलं तर बरं होईल, जरा थोडस न हलता जरा स्तब्ध राहिलं तर. किशोर दादा, ज्ञानेश्वर अण्णा, रमेशराव नाहीये, किशोर कदम नाही, मी स्क्रीनशॉट घेतो, स्क्रीनशॉट घेतो मी. थोडं हसलं तर बरं होईल सगळेजण. चालत अकोटकर साहेब, तुम्ही खूपच छान असलात म्हणजे. भाऊ भाऊ कडून ते नंदुरबारचं पत्र मागून घ्या, म्हणजे कुठल्या हेडखाली ते आमदाराकडे पाठपुरावा करायचं ते माहित पडेल थोडस. एक आहे भाऊ, आहेतच ना आता, बोला ना भाऊंना, भाऊंना सांगा म्हणा द्या आम्हाला लवकर. भाऊ आहेतच मीटिंग मध्ये, भाऊ बोला, अनम्यूट करा भाऊ. पत्र टाकतो म्हटलं मी, ग्रुप टाकतो पत्र. हो चालेल, मी शोधलं नाही पण ते अगदी डायरेक्ट म्हणजे ऑथेंटिक पत्र आहे असं काही. यस यस. संजय पांचाळ आहात तुम्ही, तुमची थोडी ओळख देता का मला प्लीज? संजय पांचाळ, मोबाईल चालू करा, परत व्हिडिओ चालू करा. नांदेडचे आहेत सर सगळे. हा नांदेडचे आहेत पण मला थोडस कन्फ्युजन झालं. हा हा हा, बोला बोला, अनम्यूट करा, अनम्यूट करा. बोला बोला संजय भाऊ, बोला. गेलो सर. बोला बोला. आपली 19 फेब्रुवारीची बैठक सांगा, पुढचा कार्यक्रम सांगा. हो सर. प्रवीण 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 आहेत का? प्रवीण प्रवीण कुठे आहे? प्रवीण जरा व्हिडिओ चालू करा, चेहरा दाखवा तुमचा सगळ्यांना, असं अंधारात जास्त दिवस नाही राहायचं बघा. प्रवीण ज्ञानेश्वर सुतार, अण्णांचे चिरंजीव आहेत, एक धडाडीचं व्यक्तिमत्व आहे इथं खेड तालुक्यामधलं. प्रवीण प्रवीण दादा, ठीक आहे, नाही नाही येत ते. चला ठीक आहे भाऊ, काय करायचं, थांबायचं आता? ओके, गुड नाईट करा सगळ्यांना. गुड नाईट करा, गुड नाईट करा, गुड नाईट करा. सर्वांना जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा, सर्वांना गुड नाईट. ओके, धन्यवाद. प्रदीप दादा, प्रदीप दादांना एवढीच विनंती, मला विधानसभेमध्ये जाईपर्यंत, विधान परिषदेमध्ये तुम्हाला मी दुनिया सोडत नाही. नाही मी दुनिया सोडत नाही, सोडत नाही. आमचे राज ठाकरे आहे म्हटलं तुम्ही. तुमची चौकट नाही, महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात प्रगल्भ नेता म्हणून.